शरणागत परवा तो हा माधव
जो बहुत सुकृताची जोडी 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 बहुत सुकृताची जोडी 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 बहुत सुकृता सागम पगम रे सा बहुत सुकृताची सागम धप मग रे सा बहुत सुकृताची सागम निदम पम बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठली आबडी 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 तो हा विठल रखुमा देवीव पाप रखुमा देवीवर पाप रखुमा देवीवर तोहा विठल बर सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ रसिकतेची दोन रूपे आहेत. एका तऱ्हेचा रसिक असा असतो ज्याला नाविन्याची जास्त ओढ असते,
त्यामुळं तो सातत्याने सांगतो जे मागं होऊन गेलं किंवा जे ऐकून झालं ते आता नको, नवीन सांगा. आणि दुसऱ्याही प्रकारचा एक रसिक असतो की जो आग्रह करतो ते 2 महिन्यामागे ते जे म्हटलं होतं ना ते परत म्हणावं. आता तशी म्हणाल तर दोन्ही रसिकत्वच. किंबहुना आठवणीतली गाणी नावाचे कार्यक्रम या रसिकांच्या जीवावरच असतात. अर्थात कार्यक्रमाचं नाव जरी आठवणीतली गाणी असलं तरी गाणी म्हणतात डायरीत बघून. म्हणजे ती गायकांच्या आठवणीत असतातच असं नाही, पण प्रेक्षकांच्या असतात. तर आज शनिवारच्या निमित्ताने थोडीशी क्षमा मागून, जे आपलं सर्व दैवतांच्या रूपांच्या आक्षेपाबद्दलच्या खंडनाचंही सत्र पूर्वरंगात चालू आहे त्याच मालिकेमध्ये खरंच थोडा पूर्वी होऊन गेलेला हा विषय, पण हनुमंत या स्वरूपाबद्दल एक 2-4 ज्या मनामध्ये शंका उभ्या राहतात त्यांचं फक्त निरसन करून आज शनिवारच्या दिवशी हनुमत स्मरण व्हावं. मी पुन्हा एकदा त्यात दुसऱ्या रसिकत्वाचा मान राखतो आहे. पहिले रसिक असेही असू शकतात बुवा ते ऐकून झालंय खरं, पण आजची आत्ता थोडी परिस्थिती अशी आहे की ज्या ज्या लोकांकडे ते हनुमंताचं थोडंसं वर्णन आहे मोबाईलवर, पण असे नसलेले जवळजवळ 5-6 हजार लोक रोज येत आहेत, तर त्यांच्यापर्यंत हाही विषय पोचणं आणि 10 हजारापर्यंत पोचणं याचा फायदा असा असतो, त्याच्या डोक्यात बसला की तो आणखीन 10 लोकांना सांगतो म्हणजे आपोआप ते 1 लाखापर्यंत पोचतं, अजून 10 लाखापर्यंत. खरं असं 10 लाखांपर्यंत जे पोचवू शकतात ते नेमके शिक्षकी पेशात जात नाहीत. ज्यांना साधारणत चांगली बुद्धिमत्ता आहे, चांगली प्रचाराची धाटणी आहे, चांगलं वक्तृत्व आहे, अशा पोरांना चांगले मार्क मिळाले की चालले आयटीत, इंजिनिअरिंग, मेडिकल, आणि मग ह्यातलं काहीच जमलं नाही म्हणून काही माणसं बीएड. बरेचसा काही वेळेला शिक्षक वर्ग हा दुसरी इच्छा नसताना इकडे आलो अशा विचाराचा आज दिसतो. याला अपवाद आहेत नाही असं म्हणत नाही की आमच्या कीर्तनकार क्षेत्रामध्ये सुद्धा नागपूरचे आमचे कुबेरबुवा, डबीरबुवा, की ज्यांच्या शिक्षणाची योग्यता अशी होती की त्यांना महाविद्यालयामध्ये सुद्धा पटकन प्रवेश मिळाला असता प्राचार्य म्हणून, की ज्यायोगे 2 तास काम करून आहे त्याच्या 5 पट पगारही घेता आला असता, पण तरी त्यांनी ते नाकारलं. का? 10वीपर्यंत बिघडलेली मुलं आता घेऊन करू काय, त्यापेक्षा 5वी ते 10वी हा जो त्यांच्या निर्मितीतला काळ आहे तेव्हा मी त्यांच्या बरोबर पाहिजे. भले पगार मला कमी चालेल, मी हायस्कूलमध्ये राहीन, पण मला त्या मुलांबरोबर ठेवा, तर त्यांना त्या संस्कृताचे खरे अर्थ काय आहेत ते कुणीतरी समजावून सांगेल, त्या भाषेची मजा काय आहे ती कुणीतरी समजावून सांगेल. नाही तर आज संस्कृत विषय सुद्धा महाविद्यालयात किंवा शाळांमध्ये ठेवायचा का नाही असा सार्वत्रिक भारतात प्रश्न पडलाय. मी महाराष्ट्रात नाही म्हणत आहे. का? तर तसं शिकवणारे विद्यार्थी, तसं शिकवणारे शिक्षक, संस्कृताचं योग्य ज्ञान घेऊन शिकवणारा शिक्षक, त्यामुळे आपोआपच आपली वेद शास्त्र उपनिषद संस्कृती याच्याबद्दल काही चांगली नीटपणे माहिती देऊ शकणारा शिक्षक. अनेक महाविद्यालयांनी शाळांनी माझ्याकडे हे दुःख व्यक्त केले की महाराज आम्हाला शिकवायची इच्छा आहे पण शिक्षक कोणी या गावात येऊन राहायलाच तयार होत नाहीत म्हणून नाही विषय ठेवतायत. काही विद्यार्थी ते शिकवायला तयार आहेत पण त्याला शेजारच्या खोलीमध्ये कॉलेज पाहिजे, आता कुठं काढणार.
अशी विचित्र अवस्था होऊन बसते. त्यामुळेच आज ती पंचायत आहे की वाल्मिकी रामायण नीटपणे आम्हाला कोणी समजावून सांगत नाही मग गैरसमज वाढतात. महाभारत आम्हाला कोणी नीट समजावून सांगत नाही मग गैरसमज वाढतात. पुराण कोणी आम्हाला नीट समजावून सांगत नाही मग गैरसमज वाढतात. गैरसमज वाढतात त्याच्यात प्रत्येक वेळेला त्याचा दोष कसा? जे सांगू शकणारे ते शिक्षक व्हायला तयार नाहीत ते दोषी नव्हेत का? तुम्ही समजावून सांगायला हवं. या गणिताप्रमाणे खरंच ज्यांना संस्कृत विद्येचा आशीर्वाद आहे अशा सर्वांना मी प्रार्थना करीन की ठीक आहे इंजिनिअरिंग पण पाहिजे मेडिकल पण पाहिजे पण ज्यांना ज्यांना अजूनही शक्य आहे त्यांनी बीए बीएड होणं एमएड होणं संस्कृत विषयामध्ये पारंगत होणं आणि संस्कृत आणि संस्कृती याच्यासाठी हा जो विद्यार्थी दशेतला वर्ग आहे त्याच्यावर आपला प्रभाव असणं हे कार्य जर सोडून दिलं तर कोणी संस्कृत नाही शिकवणार त्यांना आणि शिकवलंच नाही तर गोडी कशी लागणार? तूर्त साधारणतः आपल्याकडचं संस्कृत म्हणजे ताटम कुठं मस्तम मग दुसऱ्यांनी चेष्टा करून म्हणायचं मुरीतम खरकटम वगैरे 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 असो पण किमान आपल्या भाषेची चेष्टा होऊ नये. जी देववाणी आहे जी खऱ्या अर्थाने पूर्णत प्रयोग झालेली आहे चांगला प्रयोग पूर्ण झालेली कृत संस्कृत झालेली आहे म्हणून संस्कृत वाणीमध्ये अमुक एक अक्षराची चिन्ह काढली तर त्याचा दुसरा उच्चार संभवतच नाही तोच असतो कारण त्याच्यावर बाकी सगळी संस्करण करून झाली आहेत. ते भाग्य इंग्रजीचं नाही बरं. तुम्हाला दाते लिहायचंय का डेट लिहायचंय कसं समजणार? तुम्हाला इथे पेज म्हणायचंय का पागे म्हणायचंय हे कसं समजणार? स्पेलिंगवर काहीच कळत नाहीये ह्याचा उच्चार काय असू शकतो. पाठक म्हणायचंय का फटाक म्हणायचं? भटाने भात खाल्ला लिहा स्पेलिंग मध्ये. कारण दोन्हीचं स्पेलिंग बी ए सिटीच राहणार म्हणजे भटाने भट खाल्ला भाताने भात खाल्ला एकच काहीतरी रूप होऊ शकेल ना असं नाही. आपले असं काय करताय तुम्ही? ती भाग्यवान भाषा आहे इतकंच तिचं भाग्य आहे. नाही तर नियम कुठेही चालतात तिथे. आपले बुवा लिहा पीयूटी लिहा पीयूटी मग याचा उच्चार पुट करा. पुट का करू? का करू काय? तुम्हाला दिसत नाही आहे का पी मध्ये प आहे का? आहे. यू मध्ये ऊ आहे का? आहे. टी मध्ये ट आहे का? आहे. प आहे ऊ आहे आणि ट आहे मग याच्यात एकत्र केल्यावर काय होणार? पुटच होणार ना. पण असा कुठं नियम आहे? मग बी यू टीला काय म्हणूया? मग बी यू टी बूट व्हायला पाहिजे. एस यू टी सूट व्हायला पाहिजे. व स हे अक्षर असलेलं सी आणि एस हे दोन दोन अक्षरं कोणी गाढवानी घातली? एका उच्चारासाठी एक अक्षर पुरतं ही अक्कल तिथे नाही आहे. आपले तुम्ही काय व्याकरणशास्त्र सांगताय का? प्रश्न तो नाहीये. आपण 52 मातृका वापरणारे श्रीमंत 26 तुकड्यांवरती जगणाऱ्या इंग्रजीचे काय पाय चाटतोय तेच अजूनपर्यंत कळत नाही. ती मुळातच अर्ध्यावर थांबलेली भाषा. ती फक्त भाग्यवान आहे इतकंच. मुद्दाम आहे का अनेक चांगल्या चांगल्या देशांना ज्यांना स्वतःच्या भाषेचे स्वाभिमान आहेत असे देश आज इंग्लिशमुक्त आहेत. त्यांचं काही इंग्रजी विना प्रगती आडलेली नाही. अनेक देशांनी सगळी जागतिक तंत्रज्ञानाची पुस्तकं स्वतःच्या भाषेत करून आपल्या मुलांपर्यंत पोचवली आहे. सगळी मुलं तंत्रज्ञानामध्ये प्रचंड पुढे गेले. ते व्यापारापुरतं ते इंग्रजी वापरतात. ह्या पलीकडं त्यांना काहीही इंग्रजी भाषेने आडकाठी केलेली नाही. त्यामुळे एखाद्या भाषेमुळे आपली प्रगती होते असा वेडा विचार न करता आपले घरातले आशीर्वाद जर गेले तर प्रगती थांबते हे लक्षात यायला पाहिजे. आपलीच प्रगती थांबली. तुम्ही आम्ही नाही समजावून सांगत नाही तर कोण समजावून सांगेल? याचा सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे. आणि या सूक्ष्म अभ्यासाने लक्षात येईल आज हनुमंतांच्याबद्दल जे मनामध्ये आमच्या किंतू आहेत असं कसं असेल असं कसं असेल. ते दोन तीन फक्त असं कसं असेल याची उत्तरं देऊन टाकायचे पुरे. मग लगेच आख्यानाला सुरुवात करूया. त्यामुळे नेहमीचा आपल्याला माहीत असलेला अभंग
तुकोबांचा अभंग म्हणूया. निसा ग म प ग म ग रे स नि स ग रे स नि स रे प नि स ग रे शरण शरण हनुमंता शरण गम प नि ग प ग स नि स शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम दूता शरण तुम्हा आलो राम दूता शरण शरण हनुमंता शरण 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 हनुमंता काय भक्तीचा त्या वाटा काय भक्तीचा त्या वाटा काय भक्तीचा त्या वाटा काय भक्तीचा त्या मजता बाव्या सुभटा शरण हनुमंता शरण शरण हनुमंता अहो शूर आणि स्वामी कार्यी तू सादर अहो आशूर आणि वीर स्वामी कार्यी तू सादर तुका म्हणे रुद्रा अंजनीचा शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण हनुमंता शरण हनुमंता हनुमंता महारुद्र हनुमान की जय. साध्या साध्या सोप्या दोन शंकांचे निरसन. आजही इंग्रजीमध्ये शिकणारी मुलं दुर्दैवानी गणपतीला एलिफंट गॉड म्हणतात आणि हनुमंतांना मंकी गॉड. तर एलिफंट गॉड हे एक वेळ थोडं क्षम्य आहे, कारण हत्तीचं मस्तक असणं आणि माणसाचा देह असणं ही बुद्धीचं दैवत असल्याची एक प्रतिकात्मक आकृती आहे, त्याला हे लागू आहे. पुन्हा एकदा ते प्रतिकात्मक आहे, हा फिजिकल फोटो गणपतींचा नाही, प्रतिकात्मक आहे. बुद्धिवंत माणूस कसा पाहिजे? हत्तीच्या डोक्याचा पाहिजे, म्हणजे कशालाही धडक मारायला तयार पाहिजे. बुद्धिमान माणूस कसा पाहिजे? सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा पाहिजे, जशी हत्तीची असते तसा पाहिजे. बुद्धिमान मनुष्य कसा पाहिजे? सुपासारख्या कानाचा पाहिजे, दाणे ठेवायचे, फुलपट उडवायची. बुद्धिवंत मनुष्याची एकूण वृत्ती कशी पाहिजे? सोंडेसारखी लवचिक पाहिजे, पाहिजे तेव्हा झाड उचलेल, पाहिजे तेव्हा सुई उचलेल. मला फक्त सोंड उचलायची वेळेला बोलवत जा, सतरंजनच्या वेळेला बोलवू नका.
असं बुद्धिवान माणसाने म्हणू नये. ते सोंडेचं प्रतीक आहे. शुभ्रदंत असावेत, बुद्धिवंताने निस्पृह असावं, आणि पोट प्रत्येक बुद्धिवंताचं पोट मोठं असलं पाहिजे गाव. ते पोट हे मुळात अपराध पोटात घालण्याची क्षमता याचं लक्षण आहे. त्यामुळे एकूणच ती प्रतीक मूर्ती आहे. ते एलिफंट गॉड ठीक आहे, हत्तीच्या माध्यमातनं बुद्धिवंतेची एक रूप दाखवलेली आहे. मंकी गॉड म्हणून आहे. सर्वांनाच माहीत असलेलं पहिलं उत्तर आहे, हनुमंत हे आपण ज्याला माकड किंवा वानर म्हणतो त्यातले कोणीच नाहीत, ते मानव आहेत. आणि याचं सगळ्यात मोठं ध्रुव म्हणजे त्यांना बोलता येतं. या जगातल्या मानव सोडून कोणाही प्राण्याला इतके उच्चार करून बोलता येत नाही, भाषेचं सातत्य टिकवता येत नाही. जगामध्ये अनेक प्राणी आत्तापर्यंत सरकशीत आपण शिकवले, ते माणसासारखे कामं करू शकतात, बोलू शकत नाहीत. त्यांचे एक विशिष्ट आवाज ठरलेत तेवढेच. आज इतकी चार युगं झाली तरी मांजरांनी म्याव पलीकडं फॉरेन लँग्वेज कुठलीही काढलेली नाही. त्या कुत्र्यांनी सुद्धा हु हु पलीकडे. ते दोन्ही आवाज ऐकले की मला खूप भास होतो आपल्या भाषांचा. असं वाटतं की कुत्रा हा नेहमी इंग्लिश बोलत असला पाहिजे, कारण आपण तू कोण आहेस हे विचारण्यासाठी हाच शब्द वापरतो ना, हु आर यू, हु 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 हु. नवीन माणूस म्हटला की तू बोलतोच ना लगेच, आणि समोरच्याला कळत नाही म्हटल्यावर मग आपण लांब कसं म्हणतो तसंच कुत्री म्हणतात. हो 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 काय मिळेल इंग्लिशमध्ये विचारतोय कळत सुद्धा मी मागापासून विचारतोय. हो हो मांजर आपलं मस्त मराठीत बोलता, दुधाचा वास आला की मियऊ मियऊ अगं म्हणजे म्याऊ मियऊ. त्यांच्या त्यांच्या भाषेची मजा आहे. पण इतक्या पिढ्यानपिढ्या गेल्यानंतर स्वरयंत्राच्या मर्यादा प्रत्येक प्राण्याला ज्या आहेत त्या मर्यादेप्रमाणे आजपर्यंत विज्ञानाच्या दृष्टीनं कुठलाही प्राणी अथवा पक्षी माणसासारखा बोलू शकत नाही, माणसासारखा अभ्यास करू शकत नाही. हे एकदा विज्ञानाने सिद्ध झाल्यावर आणि रामायणामध्ये सुद्धा अशाच ओळी आहेत. जेव्हा रावणाशी युद्ध करायला ही माणसं उभी राहिली तेव्हा रामचंद्राने जी आज्ञा केली आहे या आज्ञेमध्ये असे शब्द आहेत की हे युद्ध करत असताना मी लक्ष्मण विभीषण आणि त्याच्याबरोबर असलेले पाच मंत्री आम्ही मानव पद्धतीने युद्ध करू, जांबुवंत आणि त्याच्या सैन्याने अस्वल वेषामध्ये आणि सुग्रीवादिक सगळ्यांनी वानर वेषामध्ये वानर पद्धतीनं युद्ध करायचं आहे. याचा अर्थ त्या जमातीला युद्धाचा वेष वानर आहे जो अलीकडे बॉक्सिंगच्या लोकांचा पण असतो. तुम्ही टायसन बघितलाय का नाही, ऑलिम्पिकचा तो मुष्टी योद्धा. त्याच्या तब्येतीकडे बघून कळतच मारुतीसारखाच आहे पठ्या. काय त्याची उंची काय त्याची चाडी, ते आत्तापर्यंत तसे ते लंगोट लावूनच येत होते असे. आणि बॉक्सिंगचा फटका दाताला लागू नये म्हणून ते दाताच्या मागे दोन वाट्या सरकवतात, आजही सरकवतात. त्यामुळे युद्ध करताना त्यांचा चेहरा माकडासारखाच असतो. हे त्याच्या युद्धासाठी असलेलं संरक्षण आहे. याचा अर्थ तो 24 तास दात घासतानाही तेच ठेवतो असं नसतं. ती युद्धमूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी केली आहे. तेव्हा टीव्हीवरच्या रामायणात एक मोठी गडबड झालेली माहिती का नाही तुम्हाला, म्हणजे मागचं रामायण बरं का, अरुण गोविल राम होते तेव्हाचा अरविंद त्रिवेदी रावण, पहिलं रामायण रामानंद सागरांचं. एक मोठी गडबड अशी त्यांनी केली होती की सगळं वानरांचं सैन्य सुग्रीवापासून वालीपर्यंत वाली सगळ्यांचे मेकअप पोट फुगलेले आणि ह्यांच्या कोणाच्याही बायका वानराच्या नव्हत्या. त्या माणसांच्याच बायका.
एकीचाही चेहरा वांद्राशी जुळणारा नाही, पुढचं बोलत नाही. मग हे वांद्री नसलेल्या बायकांशी यांनी लग्न केली कशी, पण ह्यांच्याशी लग्न झाल्यानंतर मुलं अशी झाली कशी, सगळेच प्रश्न अनिर्णित ठेवले हो त्यांनी. त्याच्यात त्यांनी स्त्रिया ज्या ती मानवी दाखवल्या, ती घरातले सगळ्यांचे वेषे माणसासारखेच आहेत, ती माणसासारखीच राहतात, ते फक्त अरण्यामध्ये जास्त राहतात. पण अरण्यात सुद्धा नाही, किष्किंधा हे महानगर आहे, त्याच्यामध्ये सोन्याची घरं आहेत, ज्यांना सोनं अलंकारासाठीच वापरतात हे कळतं, असे बुद्धिवान ते आहे, ज्यांना स्वतःची राज्यघटना आहे, ज्यांना स्वतःची राजसभा आहे, असे वानर आहेत ते. इतकंच नव्हे तर हनुमंतांच्या वडिलांचं जे वर्णन केलंय ते तर सुग्रीव सैन्यनायक वीरेश्वर एक केसरी नाम. त्याच्या वडिलांचं नाव केसरी आहे. केसरी हा शब्द हनुमान संस्कृत भाषेतनं आलेला आहे. केसरी या शब्दाचा संस्कृत भाषेतला अर्थ सिंह असा होतो, म्हणून लोकमान्य टिळकांच्या वृत्तपत्राचं नाव केसरी. केसरी रंगाशी त्याचं फारसं साधर्म्य नाही. केसरी म्हणजे सिंह. मारुतीरायाच्या वडिलांचं नाव हे होते वीरेश्वर एक केसरी नाम. आणि वाल्मिकी त्याचं वर्णन करताना सांगतात वानर असुनी जेणे केले अभ्यस्त रुग्य जुस्साम. त्याचा तीन वेदांचा अभ्यास होता केसरीचा. उत्कृष्ट वेद म्हणता येत होते. सुग्रीवाची नव्हे तर वालीची आणि रावणाची सुद्धा पहिली भेट झाली आहे तेव्हा वाली संध्यावंदन करत होता, इथपर्यंत वाल्मिकी सांगताय. तेव्हा एवढी प्रगती झाल्यानंतर आज कुठलंही वानर देवपूजा सुद्धा करत नाही. तेव्हा उगाच नको त्यांच्या नादी लागून आपण त्यांना वानर म्हणायचं नाही. ते वानर वेषामध्ये युद्ध करत होते, इथपर्यंतच वानर. दुसरी शंका बुवा म्हणले तोंडाची शंका आमची मिटली, शेपटीचं काय? साधी गोष्ट आहे, शेपूट हे त्यांच्या युद्धाचा पाश आहे, जे युद्धात वापरायची गोष्ट आहे, त्यामुळे ते कितीही लांब करता येतं, एडिट करता येतं. त्यामुळे शेपटीला आग लावल्याने त्यांच्या शरीराला काही त्रास नसतो, बरं उलट चांगलंच झालं, मशालच पेटवून दिली, पेटवू पुढचं. आता त्यामुळे ते कितीही लांब करता येते. आता स्काउटमध्ये नाही का आपल्याला दोरी देत, आधी कार्टी स्काउटला जात आहेत का विचारा. आता ते बालवीर पथक गेलंच, कॅरम क्लब आहेत. पण स्काउटमध्ये एक विशिष्ट पद्धतीची दोरी होती, अजूनही त्याची विद्या आहे. खरंच कर्णाला शिकायची असेल शिका, फार सुंदर पद्धतीची दोरीची गाठी आहेत त्या. ती गाठ अशी असते, मला या झाडावरनं त्या झाडावर जायचं आहे, मध्ये ओढा आहे. आपल्याकडची म्हणजे मूर्ख मुलं काय म्हणतील, इकडं झाडाच्या फांदीला गाठ मारूया, तिकडं फास्ट टाकूया, तिकडं असं असं सरकत जाऊया, खाली उतरूया, मग इकडं हिकडची गाठ सोडून दोरी सोडूया. हिकडं कसं येणार असते एकदा मला सांग. तर त्या गाठीचं ते वैशिष्ट्य आहे, इथे गाठ पक्की बसते. तुम्ही रोप क्लाइम्बिंगच्या पद्धतीनं तसं 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 वरनं ओढ्यावरनं तिकडं जायचं, त्या झाडावर तुम्ही बसलात की फक्त एका विशिष्ट तऱ्हेनं दोरी ओढायची, इथली गाठ सुटून सगळी दोरी तुमच्याकडे येते परत. एक विशिष्ट पद्धतीच्या बालवीर गटाच्या सुद्धा दोऱ्यांची फास अशा तऱ्हेचे, आणि ते कमरेलाच बांधलेले असतात. असे जर 100 बालवीर टेकडीवर चढताना दिसले तर खालून कसा फोटो निघेल, शेपटे असलेलाच निघणार त्यांचा. आता नाही का मोबाईलवरच्या लोकांचे फोटो शेंडी असलेले निघत, ओ काही मोबाईलला असतात ना असे ते अँटिने असे, ते कानातच घातलेलं असतं मी लपिशाचे त्यांनी असं रस्त्यावरनं चालताना. हां मी काय म्हणत होतो, आपल्याला वाटतं आपल्याला काही म्हटलं का काय, मी काय म्हणत होतो त्याचा जो एवढा लांबलचक कॅन्टीन असतो, जो ट्वी 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 हलत असतो चालताना इकडं तिकडं, लांबून फोटो काढला तर दिसेल का नाही नारद मुनीचा वंशेश मोठ्या शेंडीचा. तो काय म्हणतोय आपल्याला कळत नाही, आपण काय म्हणतोय त्याला कळत नाही. पिशाच असते, कानाला पिशाच लागलं म्हणजे तुला काय पिशाच चावलं का म्हणतात ना ते, तसंच आहे ते. आपण आपलं कौतुकाने जेवायला जातो आणि जेवायला दारात उभं राहिलं की तो घरात ना आपल्याकडे बघून रडतो, आऊट बाहेर जायला सांगतोस.
क्रिकेटची मॅच चालली आहे, आऊट झाला कोणतरी, आऊट. फोटोग्राफीच्या दृष्टीनं बघायला गेलं तर ती शेपूट हे एक पाशरूप आहे बस. आणि ह्याच्या पुढे सांगताना असं सांगायचं आहे, जे आपल्याकडे जे नेहमीच वात्रट विचारतात ते, केसरी हे जे त्यांच्या वडिलांचं नाव होतं तर त्यांना पवन तनय वगैरे असं का म्हणतात, वायुपुत्रो का म्हणतात, त्यांना विचारायचं असतं घाणेरडं काहीतरी, आपण चांगलं उत्तर द्यावं. बाळांनो, एखाद्या देवतेची कृपा असणं, एखाद्या दैवताचा प्रसन्न आशीर्वाद असणं या अर्थी सुद्धा ते शब्द वापरले जातात. की जरी पोर आपलंच असलं तरी सुद्धा आपल्या घरामध्ये जर रामरायाची उपासना असेल तर कुठलाही घरचा माणूस सांगतोच हा आमचा द्वितीय क्रमांकाचा चिरंजीव. हो अहो, मूल जगतच नव्हतं घरामध्ये, रामरायाची अगदी करुणा भाकली, हा रामाचा प्रसाद हो, याचा अर्थ जो घ्यायचा तोच घ्यायचा. मी मुद्दाम चांगल्या शब्दात सांगितलं हा द्वितीय क्रमांकाचा. कधीही घरामध्ये दोन नंबरचा म्हणू नका, कारण दोन नंबरचा शब्दाला भयानक अर्थ आहे. दोन नंबरचा पैसा म्हणजे वाम मार्गाने मिळवलेला पैसा, असा जर दोन नंबर या शब्दाचा अर्थ असेल तर हा आमचा दोन नंबरचा मुलगा. पांडुरंग हरी वासुदेव हरी, ज्याला काहीतरी विचित्र अर्थ आहे ते मुळात आपण मनापासून म्हणावंच कशाला, द्वितीय क्रमांकाचा, त्या अर्थी एक बोललो आपण. पुढची थोडीशी शंका निरसन पटपट पटपट करायचंय आपल्याला. हनुमंतांची आणि रामाची पहिली भेट कधी झाली? लहान पोर हमखास चुकीचं उत्तर सांगणार आहेत, कारण त्यांच्या डोक्यात तो हनुमान पिक्चर बसलाय, कार्टून, की ज्याच्यामध्ये शंकर एक डोंबऱ्याचं रूप घेतात, हा माकडाचं रूप घेतो, ते सगळे त्यांच्यापाशी ते माकडाचा खेळ करायला जातात, मग राम म्हणतात मला हेच माकडं पाहिजे वगैरे. या सगळ्या पुढे आलेल्या लोककथा आहेत, दंतकथा आहेत, याचा इतिहासाशी फारसा संबंध नाही. ऐतिहासिक पद्धतीनं जर विचार केला तर हनुमंतांची रामाची पहिली भेट, आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगा कांचनु वैदेही हरणम जटायु मरणम, आणि मग सुग्रीव संभाषण. जवळजवळ वनवासाची सुद्धा 12 वर्ष झाल्यानंतर या दोघांची पहिली भेट आहे. पण ऋषी मुनींचं हे फार मोठं कार्य आहे की रावण वधासाठी एकाच वेळेला त्यांनी भारतातल्या सगळ्या पिढ्या अशा तयार केल्यात की त्या जेव्हा जेव्हा एकत्र येतील तेव्हा एक ध्येयापर्यंत जातील. यासाठी परत पहिलीपासून ह्यांना शिकवायला नको. वानरांचीही पिढी तशी तयार केलेली आहे आणि एका बाजूला ही आर्यांचीही पिढी तयार केली आहे. जेव्हा राम आणि सुग्रीव एकत्र भेटले तेव्हा सुग्रीव जंगलात होते. आपले बा, तुम्ही मगाशी म्हणालात की यांची स्वतःची नगरं होती, मग हा जंगलात का बसला होता? 2 मिनिटात कथा. किष्किंधा नगरीचे 2 राजपुत्र होते, एक वाली दुसरा सुग्रीव. एकदा किष्किंधा नगरीवरती एक राक्षस चाल करून आला. राक्षसाचं नाव मोठं छान होतं, नाव दुंदुभी. तो राक्षस चाल करून आला, वाली त्या राक्षसाच्या मागे धावला, त्याला मदत करायला सुग्रीव त्याच्या मागे धावला. हे दोघंही डोंगर चढू लागले, सुग्रीव या दोघांच्या मागे जाऊ लागला. तो राक्षस एका गुहेमध्ये शिरला. वालीनं असं सांगितलं, सुग्रीवा जर या गुहेला चुकून दुसरी वाट असेल तर हा दुसऱ्या वाटेनं इथून पळून जाऊ शकतो, तू दाराशी थांब. वाली आत गेला, त्याचं दुंदुभी राक्षसाशी घनघोर युद्ध झालं, पण दुंदुभीनं वेडेपणा असा केला, त्यांनी वालीच्या अंगावरचे अलंकार ओढून तोडले, त्यामुळे बाहेर रक्ताचे पाट वाहत आले. रक्त वाहत होतं दुंदुभीचं, पण त्यात अलंकार वाहत आले वालीचे. सुग्रीवाचा गैरसमज झाला की वाली मारला गेला. आता हा राक्षस आतच कोंडून मरावा म्हणून त्यांनी मोठा दगड गुहेच्या दाराशी लावला. किष्किंधा नगरीत जाऊन सांगितलं की अशाशी दुर्घटना झाली आहे, लोकांना ते मग अराजक राहायला नको म्हणून सुग्रीवाला राज्याभिषेक केला. तोपर्यंत वाली आला, त्यांनी ऐकून पण घेतलं नाही की आपल्या धाकट्या भावानं हे का केलं, न्यायव्यवस्थाच गडबडली होती. मग त्यांनी आपल्या भावाला बुकल बुकल बुकलला आणि अरण्यामध्ये घालवून दिला पठ्ठ्यानी. नुसतं राज्यच, राज्य त्याच होतं, ताब्यात घ्यायची गरज नव्हती, तो थोरला भाऊ होता.
त्याची सगळ्यात भयानक चूक त्याने आपल्या धाकट्या भावाची बायको जबरदस्तीनं आपल्या जननात टाकली. सुग्रीव निघाला अरण्यामध्ये. त्याने सुद्धा अगस्ती मुनींच्या प्रभावाने प्रभावित असलेला एक ऋष्यमुख नावाचा पर्वत निवडला. का? तर त्या ऋष्यमुख पर्वतावर ऋषींच्या तपश्चर्येमुळे एक सुरक्षा कवच होतं, तिथे वाली येऊ शकत नव्हता. त्या सुरक्षा कवचाकडे जाऊन सुग्रीव जाऊन बसला. त्याच्याबरोबर नळ, नीळ, जांबुवंत आणि चौथे हनुमंत असे शिष्टमंडळ होतं, विशिष्ट लोकांचं शिष्टमंडळ. पुन्हा एकदा चौथी शंका. का म्हणले, वालीचा हात धरायला मारुतीला कळत नव्हतं का? मारुतीरायची काही ताकद कमी होती का? त्यांनी वालीला पकडायचं आणि सांगायचं, ए पंप्या असं करू नको, धाकटा भाऊ आहे ना तुझा, ऐकून घेन तो काय करतो ते, लाव झापडात. झापडात लाव का म्हटलं तर कळतं तरी हो. काही ठिकाणी असं बोलतात की हे काय म्हणतात तेच कळत नाही. झापडात देण्याला सुद्धा आपल्याकडे मराठीत आणखीन एक शब्द आहे, देऊ का ठेवून. आणि कोल्हापूरच्या खाली सगळे जवळजवळ लोक असंच बोलतात, त्यांना मारायचं नसतं पण फोनच्या वेळेला असं बोलतात. फोन, हॅलो अवळे बघा, हो महाशिवरात्रीला मोकळे आहेत का? नाही हो, मी घेतलंय कीर्तन. बर बर, मग पुढल्या वेळेला तुमची शिवरात्र. बाकी तब्येत कशी आहे? छान आहे. कार्यक्रम कसे चालले आहेत? छान आहे. देऊ का ठेवून? काय पाप केलं का बाबा मी काय सांगितलं त्याचं? मग देऊ का ठेवून, म्हणजे तो फोन ठेवून देऊ का इतकंच विचारत होतो आपल्याला, ते पण काय देऊ का ठेवून. मारुतीनं त्याला झापडात मारून का नाही वालीला थांबवला याचंही कारण थोडी पुनरुक्ती आहे, क्षमा करा. पण अनेक लोक हे न ऐकलेले परत आले, त्यांच्याकडूनही मला ती आग्रह आहे. हनुमंतांना त्यांच्या बालपणापासून शक्तीच्या विस्मरणाचा शाप आहे. केसरी हा वानरांच्या सैन्यातला एक सेनापती आहे, त्याचाच मुलगा हनुमंत असल्या कारणामुळे त्यांना जन्मापासून युद्धाच्या कला शिकवल्या गेल्या आहेत. आणि या युद्धाच्या कलांमध्ये वानर पद्धतीनं युद्ध करायचं असेल तर जड वस्तू उचलता आली पाहिजे आणि दूर फेकता आली पाहिजे किंवा ती घेऊन दुसरीकडे जाता आलं पाहिजे, या तीनही गुणवत्ता लागतात. हे दगड उचलायची सवय लागली. मग लहानपण असल्यामुळे हनुमंतांना वाटलं सारखंच दगडांवर काय प्रयोग करायचा, माणसं उचलूया की. पण माणसं उचलली तर चुळबुळ करतील, चुळबुळ न करणारी माणसं कुठली? तर अनेक पर्वत शिखरांवर ऋषी मुनी तपस्या करत असतात, ते तपश्चर्या झाल्याशिवाय हालचालच करत नाही, त्यांना उचलून तिकडे नेऊन. आणि हे उपद्व्याप त्यांनी सुरू केले. इकडच्या पर्वतावरचा ऋषी त्या पर्वतावर, त्या पर्वतावरचे ऋषी त्या पर्वतावर, त्यांचं संध्याकाळी ध्यान उतरल्यावर त्यांना वाटायचं आपल्याला सिद्धी प्राप्त झाली का काय. नंतर कळलं सिद्धी वगैरे काही नाही, कोणतरी वात्रटपणा करतोय. चला एक नाट्यगीत म्हणून टाकूया. एके दिवशी ऋषींनी असं ठरवलं की आपल्याला कोण उचलायला येतं ते बघून ठेवायचं, त्यामुळे सूर्योदयापूर्वीच ते ध्यानस्थ बसत, तो विषय बाजूला ठेवून सूर्य येईपर्यंत थांबले, कोण करते बघूया हा प्रकार म्हणून, सूर्य प्रार्थना म्हणून या ठिकाणी छान वाटेल. नाट्यपद म्हणून खूप प्रसिद्ध आहे, पण नाट्यपद म्हणण्यापेक्षा सूर्याचीच अनेक नावं याच्यामध्ये आहेत. बघा जेवढी नावं सापडतील तेवढी. ते जो निधी लोह कोण दे, जो निधी लोह कोण दे, जो निधी ते जो निधी लोह कोण, भास्कर है गगन राज, भास्कर है गगन राज, ते जो निधी ते जाने झगमगले भुवन आज, झगमगले भुवन आज, झगमगले झगमगले
झगमगले भुवन आज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज भास्कर हे गगनराज दे जो निधि लोह गोले दे जो निधि कोटि कोटि किरण तुझे कोटि कोटि किरण तुझे अनल शरा उदळिदि अमृत कण परिहोबुन अमृत कण परिहोबुन अणुरेणु उजळिति अणुरेणु उजळिति तेजातच जनन मरण तेजातच तेजातच नवीन साज तेजातच नवीन साज तेजातच नवीन साज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज भास्कर हे गगनराज तेजो निधि दोहको ज्योतिर्मय मूर्ति तुझी ज्योतिर्मय मूर्ति तुझी ग्रहमंडल दिव्य सभा दाहक परिसंजीवक दाहक परिसंजीवक दाहक परि तरुणारुण किरण प्रभा तरुणारुण किरण प्रभा होवो जीवन विकास होवो जीवन विकास वसुधे चिराख लाज वसुधे चिराख लाज वसुधे चिराख वसुधे चिराख लाज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज भास्कर हे गगनराज तेजो निधि लोह गो तेजो निधि तेजो निधि तेजो निधि हनुमंतांच्या चरित्राचा पुढचा फक्त गणितातला भाग एवढाच. त्यांना शक्तीचं विस्मरण असल्यामुळे त्यांनी वालीचा हात धरला नाही. रामचंद्रांना वाली मेला पाहिजे याची शक्ती का होती? याचं कारण राजकारण म्हणून लक्षात ठेवा. वाली हा रावणाचा मित्र होता आणि वालीमध्ये आणि रावणामध्ये एक मैत्री करार झाला होता. युद्धाच्या दृष्टीने हे सगळे करार फार महत्त्वाचे असतात. वानरांचं प्रबळ सैन्य वालीकडे होतं आणि यांच्या दोघातला मैत्री करार असा होता की वालीला कोणतीही हानी झाली तर रावणाने सर्व शक्तीनिशी त्याच्या मदतीला जावं आणि रावणाला कोणतीही हानी पोचायची वेळ आली, कोणत्या कारणाने नाही, कुठलीही हानी भले ती पाप करून आली असेल, तरी सुद्धा वालीनं सर्व वानर सैन्य घेऊन त्याच्या मदतीला जावं असा मैत्री करार असल्यामुळे वालीचं किष्किंधेचं राज्य बाजूला करून रामचंद्राने चुकून माकून रावणावरती स्वारी आयोजित केली असतीच तर शक्यता होती की वानरांची सेना रावणाकडे जाईल. यासाठी रामाच्या बाजूला उभा राहणारा वानरांमधला अधिपती आवश्यक होता, जो सुग्रीव होता, जो न्याय अन्याय समजू शकतो असा सुग्रीव होता.
रामचंद्रांच्या पत्नीचं जसं अपहरण झालं होतं तसंच सुग्रीवाच्याही पत्नीचं अपहरण झालं होतं. त्यामुळे पत्नीचं अपहरण करणारा असा कोणी दुष्ट असेल तर तो त्या सत्तेच्या स्थानावरनं खाली आला पाहिजे. ही दोघांची एकाच वेळेला एकच मनीषा होती. समानशीलेषु सख्यम या पद्धतीनं या दोघांचं सख्य दिसतं आपल्याला या ठिकाणी. म्हणूनच बहुतेक म्हण पडली असावी, रामा तुझी बाजू सत्याची आहे, तुझी बाजू न्यायाची आहे, तुझी बाजू चांगल्याची आहे, पण जगामध्ये सत्याला वाली नाही. वाली रावणाकडे जाणार, सत्याकडे सुग्रीव येतात, सत्याकडे हनुमंत येऊ शकतात, सत्याला वाली नाही. आणि म्हणून वालीचा काटा बाजूला करणं हे एक आवश्यक युद्धकृत्य होतं. रामचंद्रांनी वालीला बाजूला केला, सुग्रीवाला त्या गादीवर बसवला. मग यांचं द्वंद्वयुद्ध का केलं? साधी सरळ सोपी गोष्ट आहे. वालीला जर युद्धाला रामाने बोलवला असता तर वाली सैन्यासकट आला असता. आपल्याला वानरांचं सैन्य नाही मारायचं आहे, वानरांचं सैन्य आपल्याला सगळं पाहिजे आहे रिझर्व्ह कॅटेगरीला. आपल्याला फक्त वाली बाजूला करायचं आहे. तो द्वंद्वयुद्धाच्याच वेळेला येऊ शकणार आहे. या दोघांच्या भांडणाचा किंचितसा लाभ घेऊन वाली बाजूला करून हे सगळं झालं. बस शेवटची शंका अशी, त्या हनुमंताने जे उड्डाण केलंय म्हणता, स्विंग बोईंग, अशी कोणती आध्यात्मिक शक्ती होती? मुळात या अशा असल्या उड्डाणासाठी काही आध्यात्मिक शक्ती खर्च करावी इतके बिंडोक मारुती नव्हतेच. कारण आध्यात्मिक शक्ती ह्या फार उच्च दर्जाच्या काही समस्या असतील तर वापरायच्या असतात. जी गोष्ट साधं ग्लायडर घेऊन करता येते त्यासाठी आध्यात्मिक शक्ती कोण वापरेल? म्हणजे जी गोष्ट इथल्या पोलीस कॉन्स्टेबलला सुद्धा सांगून मला जर करता येण्यासारखी आहे त्याच्यासाठी गृहमंत्र्याला मी का आणायचं? म्हणजे असं आणणारा माणूस पाहायला वेडाच समजला पाहिजे. ढेकूण मारायचं असेल, डास मारायचा असेल तर बोट पुरे असतं, त्याच्यापेक्षा मोठं असेल पळशा मारू. त्यासाठी बंदूक घेऊन येईल का कोण? डासाला गोळी घालणार आहे मध्ये एकानी बनवाबनवी करायला चालू केलं होतं बरं का? पेपरला जाहिरात होती, ढेकूण मारण्याचं यंत्र 5 रुपयात, पोस्टेज 55 रुपये, आपण गाढवच 60 रुपये पाठवले, यंत्र आलं खोक्यात उघडलं खोक, मग कळलं खोक आपलं डोकं आहे का? काही नव्हतं त्या खोक्यामध्ये, 2 चपटे दगड होते आणि एक माहिती पत्र. ढेकूण या दगडावर ठेवावा आणि दुसरा दगड त्याच्यावरती दाबा. हमखास ढेकूण मारायचे यंत्र, जो काही वेडेपणा असेल तो. प्रश्न असा आहे, हनुमंतांनी एक विशिष्ट तत्कालीन उपलब्ध असलेल्या यांत्रिक साधनांनी समुद्र ओलांडला आहे. कारण मुळात यांत्रिक साधनांनी समुद्र ओलांडण्यासाठी जे जे लागतं ते हनुमंतांनी केलंय. यांत्रिक साधनांनी जर तुम्हाला समुद्र ओलांडायचा असेल तर अशा ग्लायडरसाठी तुम्हाला आधी हाईट घ्यावी लागते, तुम्ही जमिनीतनं उडी नाही मारत अशा वेळी. हनुमंत आधी एका डोंगर शिखरावर गेलेत. तुम्हाला यांत्रिक साधनांनी उड्डाण करायचं असेल तर रनवे घ्यायला लागतो. बराच अंतर हनुमंत पळत आलेत आणि त्यांनी झेप घेतली, इतकं स्वच्छ वर्णन वाल्मिकी करतायत. इथल्या इथं उभे तर टुणकन उडी मारली असं काही झालेलं नाही तिथं. आणि पुन्हा वाल्मिकी वर्णन करताना असं सांगतायत, हनुमंतांची सागरावर पडलेली छाया एका गरुडासारखी दिसत होती, म्हणजे पंख असल्यासारखी दिसत होती. बरं, छाया पडत होती म्हणजे ते पाण्याच्या बऱ्याच जवळून जात होते, विमानाची सावली नाही पडत, फक्त पाण्यापासून ते बरंच अंतरावरती आहेत इतकंच त्यातलं गणित आहे. आणि ह्याचं आणखीन एक मोठं रूपांतर म्हणजे मगरीनं त्यांचा पाय ओढला आहे. मगर किती उंचावरच्या गोष्टी ओढू शकते? एक प्राणीशास्त्र बघा ना त्यातलं. त्या सगळ्यावर मात करत हनुमंत तिथे पोचले हे आणि मुळात गोष्ट अशी आहे, ती आध्यात्मिक शक्तीनं तिथे गेले किंवा ग्लायडर घेऊन गेले हे महत्वाचं नसून, तिथे लंकेत रावण आहे आणि तिथं मला गेलं पाहिजे हे कळल्यावर ते गेले हे महत्वाचं आहे. जिथे मला जाणं आवश्यक आहे, जिथे मला जाऊन काही पराक्रम करणं आवश्यक आहे ते कळल्यावर ते उठून गेले हेच कौतुकाचं आहे. मग जे उपलब्ध साधन असेल त्यांनी गेले. इथं आमच्याकडच्या एका विद्वान माणसाने अशा शंका घेतल्या आहेत.
की त्यांनी सीता शोध करत असताना रावणाचा अंतपूर सुद्धा बघितला. तिथे अस्ताव्यस्त पडलेल्या स्त्रिया बघितल्या असं वर्णन नाही त्याच्यात. एवढ्या अस्ताव्यस्त स्त्रियांचं दर्शन ज्यांनी घेतलं त्याला आता ब्रह्मचारी म्हणणार का? साहेब, ब्रह्मचारी ही डोळ्याची नाही मनाची अवस्था आहे. हे ज्यांना कळत नसेल त्यांनी मुळात लिहू नये. ब्रह्मचर्य ही अवस्था मनाची आहे आणि या मनोवस्थेमध्ये त्या नेत्रांनी आता पुढे काहीही पाहिलं तरी त्यांनी हृदयाच्या अवस्थेला काही फरक पडत नसतात. पण मुळामध्ये मनोवस्थेला किती महत्व आहे हे ज्याच्या लक्षात येत नाही त्या मूर्खांसाठी काय सांगायचं आणि काय बोलायचं. जसं साधी गोष्ट अशी असते की आपल्याही घरामध्ये असे अनेक नातेसंबंध असतात की ज्यामध्ये कित्येक वेळेला क्रिया एकच केल्या जातात पण अशी क्रिया तुम्ही ह्याच्याबरोबर केली म्हणून तिथे भलता संशय नाही घेतला जात. का? तर तुमची नात्याची मनोवस्था कुठली आहे ती सतत बघितली जाते. नंतरच त्या क्रियेचा अर्थ लावायला लागेल. एका फार मोठ्या संस्कृत पंडिताची ही कथा आहे. मी चुकत असेन तर उद्या माझी चूक कुणी दुरुस्त करा, मी क्षमा मागेन. पण माझ्या स्मरणशक्तीप्रमाणे बहुतेक भारवी नावाचे कवी त्यांनी एक सुंदर श्लोक तयार केला होता संस्कृतात आणि तो संस्कृत श्लोक आता अलीकडं आपण कसे काहीतरी शोपीस लावतो भिंतीला, तसे काही चांगल्या कवितांचे पण फोटो लावतात लोक भिंतीला, तसं एका मोठ्या व्यापाऱ्यानं तो श्लोक घेतला, त्याला ते काव्य आवडलं त्यामुळे त्याने ते सुवर्णपत्रावर ते कोरून घेतलं आणि त्याला छान फ्रेम करून घरात लावला. त्या काव्याचाच अर्थ असा होता की कुठलीही कृती बघताना त्याचा अर्थ समजवून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये. ती फ्रेम त्यांनी लावली आणि व्यापारी होता बिचारा, व्यापारासाठी म्हणून घराच्या बाहेर पडला. व्यापारासाठी घराबाहेर पडला नंतर कुठेतरी जहाजाने गेला गेला गेला, त्याचं कुठेतरी बिचाऱ्याचं जहाज भरकटलं भरकटलं. तो बऱ्याच वर्षांनी, जवळजवळ 10-12 वर्षांनी परत आला तिकडे. धाकधूक होती मनामध्ये, माझं घर वगैरे राहिलं असेल ना, घर साबूत होतं, माणसं सगळी होती. म्हणला अचानक बायकोला जाऊन आपण सरप्राईज देऊ आणि तो अचानक शयनगृहात गेला तर बघतो तो हिच्या गळ्यामध्ये आणखी एक पुरुषाचा हात आहे. ते दोघे एकत्र मिठीत झोपलेत. डोकं फिरलंय असं, याने तलवार काढली आणि बायकोच्या उरावर मारणार तोच ती तलवार त्या फोटो फ्रेमला लागली. ती सोन्याची जी पत्र होती ती खळकन खाली पडलं. तो आवाज झाल्यामुळं दोघं पटकन उठले आणि उठल्याबरोबर त्या बायकोला जो आनंद झाला तिनं पटकन हाक मारली, अरे लवकर उठ लवकर उठ लवकर उठ, का नमस्कार कर, तुझे बाबा आलेत. तेव्हा या मूर्खाच्या डोक्यात प्रकाश पडला की कवीच्या कविता सुद्धा उपयोगाला येतो तो आयुष्यात. मला नुसता दिसताना हे कोणीतरी दुसऱ्याचा हात आहे एवढंच मी बघत होतो, ते दोघे एका मिठीत आहेत तेवढंच मी बघत होतो. अरे पण मलाच लक्षात नाही, मी जाताना हिला मूल होणार होतं, पोरगा नसेल का माझा तिथे. कृती नुसती बघून मनोवस्थेबद्दलची आपली प्रतिक्रिया करू नये. हनुमंतांनी एवढ्या बायका बघितल्या म्हणजे काय? अरे काय काय मूर्खासारखी माणसं बोलत असतात, कठीणच आहे. एकदा आत्र्यांच्याच कुठल्या तरी नाटकात आहे नाही का, तो मग ते लग्नाची बिडी किंवा काहीतरी नाटक, आत्र्यांनी बरीच नाटकं अशी मजेशीर लिहिली आहेत की तो नवरासारखा त्या बायकोवर संशय घेत असतो, तू इकडे जातेस तिकडे जातेस, ह्यांना बघत असेल त्यांना बघत असेल. आणि शेवटी ती बायको सांगते, अहो ह्यांना त्यांना काय, रस्त्याने जाताना किती एक बैल रेडे म्हशी सगळ्यांना मी बघत असतो. म्हणजे किती किती लोकांना लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये. मनोवस्थेला तुम्ही एकदा निश्चित महत्व दिल्यानंतर पुढच्या घटनेला काही अर्थ नाही आहे त्या. असो,
हनुमंतांनी या स्त्रियांचं दर्शन घेतलं म्हणून त्यांचं ब्रह्मचर्यच गेलं आणि ते फार ब्रह्मचारी नव्हतेच असे काहीतरी उगाच धारणा करून आपण देवांच्या बद्दल असं काहीतरी बोलून पाप करू नये. लेखकांना अकला नाही ते सोडून दे. आपण फक्त हे गटारे सांगू शकतो पण ज्याला इच्छा असेल मला गटारात पोहायचं आहे जा डुक्कर तुझी वाटच बघते म्हणायचं आणि जा म्हणायचं तिचे. दुसरं काय सांगू शकतो तू? शहाण्या माणसाला आपण सांगू शकतो बाबा इथं जाऊ नको, हे काही फार आरोग्यदायी नाही. आणि शेवटचा प्रश्न, हनुमंतांनी लंका दहन करणं ही माकड चेष्टा आहे काय? त्याला माकड चेष्टा म्हणता येणार नाही. किंबहुना त्यांनी जो वनाचा विध्वंस केला अशोक वनाचा विध्वंस केला म्हणून तो शब्द आलाय भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारती वनारी. अनेकांना वनारी शब्द लक्षात येत नाही त्यामुळे ते म्हणतात वानरी. वानरी अंजनी स्वतः हा शब्द सुद्धा बरोबरच आहे तसा, पण अंजनी स्वतः याच्यातच त्याचं नाव झालंय वनारी शब्द. वनारी म्हणजे काय? अरी म्हणजे शत्रू संस्कृतामध्ये. काय अरी म्हणजे? शत्रू. वनाचा म्हणजे अशोक वनाचा सगळी महाराष्ट्रातल्या डोंगरावरची झाडं कापून टिंबर मार्केटला देणं तो वनारी नव्हे. सगळे जणू काही तिरुपतीला जाऊन आल्यासारखे डोंगर हजामत करून ठेवायचे आणि मग म्हणायचं काय दुष्काळ वाढलाय, हरामखोरा झाडं कुणी ठेवायची, तुझी बापन होय रे इथं. पण बोलायची सोय नाही, असं बोललं तर उगाच राग येतो, आपली शपथ आहे त्रास होईल असं आपण काही बोलायचं नाही. पण हे दुष्काळ जे आहेत हे सरकारी हरामखोरांमुळे आले, निसर्गामुळे आलेले नाहीत. देवानी आपल्याला निसर्ग दिलाय, दुष्काळ माणसांनी दिलेले आहेत. त्यामुळे दुष्काळ हा कधी देव देत नसतो, हे आम्ही आमच्या मूर्खपणाने काही गोष्टी करतो. फक्त अशोक वनाचा विध्वंस मारुती रायाने थोडासा केलाय का, तर आपण आल्याची बातमी रावणाला कळावी एवढ्या पुरताच आहे तो. त्या अर्थी वनारे शब्द. मुर नावाचा एक राक्षस होता. कोण? मुर. कृष्ण हा त्याला मुर राक्षसाला मारणारा म्हणजे त्याचा शत्रू. कान्हा का मुरारी. मुरारी शब्द कसा? मुर राक्षसाचा शत्रू. त्रिपुरासुर नावाचा राक्षस होता. त्रिपुरी पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला, त्यामुळे शंकरांचं नाव त्रिपुराचा आरी त्रिपुरारी, मुराचा आरी मुरारी, वनाचा आरी वनारी, रावणाचा आरी रामाचं नाव रावणारी पुरे. हा शब्द एकाच ठिकाणी वापरायचा नाही. कुठल्या? पुजारी. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. सगळा उलटा होईल अर्थ. पूजेचा शत्रू पुजारी म्हणजे काय? आपले वा तिथे हे वापरायचं नाही. पूजे पूजा जो करतो सातत्याने आचारी या शब्दाशी त्याचं जुळवायचं. तेव्हा अशोकवन गडबडवण्यामध्ये रावणापर्यंत बातमी जाणे इतकंच अपेक्षित होतं. रावणापर्यंत हनुमंत गेले, तिथे रावणाला सगळ्यांच्या देखत पातकी ठरवणं आवश्यक होतं. आपल्याकडे नेहमीची पद्धत अशी आहे, तुम्ही कुत्र्याला एकदा वेडा ठरवा मग गोळी घाला, मग तुम्हाला कोण काही बोलत नाही. त्याला आधी वाईट ठरवायला लागतो, तो लोकांना पटायला पाहिजे की हा नक्की वाईट आहे. रावणाशी मारुती रायचं जे बोलणं झालंय ते असं झालंय. रावणाने इतकी नावं ठेवली की तू माझ्या राज्यात रामाचा दूत म्हणून येतोस आणि चोऱ्या करतोस. मारुती रायने इतकं छान उत्तर दिलंय, मला वाटलं होतं की तुमच्याकडे चोरांना बक्षीस मिळत असेल. का? ओ ज्या नगरीचा राजा चोर आहे तिथे चोरांना पारितोषिकच मिळाली पाहिजेत. आणि मी काय चोरी केली आहे का? हो. मग नवऱ्याला फसवून बाजूला काढायचं आणि घरातल्या एकट्या बाईला पळवायचं, याला लंकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय म्हणतात? परमवीर चक्र विजेता. मी भारतीय घटना सुद्धा विचारत नाही साहेब तुम्हाला, मी लंकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय म्हणतात विचारतोय. असं जर लंकेमध्ये कोणी केलं तर न्याय संस्था त्याला काय शासन देते? काय म्हणते त्याला? चोर म्हणते का महात्मा म्हणते अशा माणसाला? लंकेची राज्यघटना काय म्हणते हे काम केलेल्या माणसाला? कोणाच काही बोलता येईल ना. मग ज्या नगरीचा राजा मुळात चोर आहे, स्त्रीचं अपहरण करणारा आहे आणि अशाच्यासाठी ही सगळी लंका लढणार आहे, अरे मूर्खानो अरे नालायकानो, हनुमंतांनी सांगितलं की धर्मशास्त्र असं सांगतं की युद्धामध्ये मृत्यू मिळाला तर मोक्ष मिळतो, स्वर्ग मिळतो. ही गोष्ट खरी आहे, पण कोणत्या युद्धामध्ये?
धर्मयुद्धामध्ये युद्ध केलं तर त्याला मोक्ष मिळत असतो. तुम्ही मुळातच सगळे अधर्माला राखण्यासाठी युद्ध करणार, तुम्हाला कुठले मोक्ष मिळणार आहेत? कशाला रावणाच्या मागे येऊन उभे राहता? इतकं आपल्या मंत्रिमंडळाचं मनपरिवर्तन तो करतोय याच्याला रावण जास्त चिडला. आणि मग ती शेपूट पेटवली. शेपूट पेटवून हनुमंताने नुसती लंका नाही पेटवली, लक्षात घ्या, एक सूक्ष्म अभ्यास सांगतो, लंकेच्या लोकांना लंका विजवायच्या कामात त्यांनी गुंतवलं. आणि तेवढ्या काळात हनुमंतांनी लंकेचा मॅप काढून घेतलाय की लांबी रुंदी चौरस आयत आहे का अमुक आहे, किती बुरुज आहेत, किती ठिकाणी शस्त्राचे कारखाने आहेत, सैन्य कुठे आहे, कसं असतं, गोड्या पाण्याचे साठे कुठे आहेत, कारण उद्या इथे येऊन उतरायचं आहे आपल्याला. हे संपूर्ण असं मला निरीक्षण करता येणार नाही, ते माझ्याकडे बघत असताना त्यांना एका कामात गुंतवलं पाहिजे. आणि शेवटची गोष्ट लंका दहनातली अशी होती की हनुमंतांनी जाताना सगळ्यांना सांगितलं, बघा रे बघा, रामचंद्रांकडचा एक मी आलो तर ही अवस्था आहे लंकेची, असे 18 पद्म आल्यावर काय होईल, काय तुमच्या 7-12 उतार्यांचा उपयोग आहे, काय तुमच्या बँकेतल्या FDचा उपयोग आहे, काय सेफ लॉकरचा उपयोग आहे, बँकच खेळी गेली आमच्या शेपटीत. माझ्या एकानं हे झालं आणि त्याच्याही पेक्षा जास्त मोठी बदनामी रावणाची झाली ती ही की रावण स्वतःला एवढा शक्तिवान समजतो की त्याच्या तावडीतनं कोणीच सुटू शकत नाही. अरे त्याच्या समोर मी त्याची लंका पेटवली आणि सुरक्षित रामाकडे जातोय, ही कान डू एनीथिंग टू मी. आणि या रावणाची तुम्ही खात्री देताय की हा तुमचं संरक्षण करणार हळद? म्हणजे रावणाच्या सुद्धा शक्तीबद्दल लंकेमध्ये असा खरा गैरसमज पसरवणं आणि लंकेच्या वीरांचं संपूर्ण शक्ती हरण करून दाखवणं हे त्या लंका दहनामागचे एक प्रचंड युद्ध जिंकणारे श्रेष्ठ हेतू आहे. त्यामुळे त्याला माकड चेष्टा किंवा वानर चाळे असं म्हणू नये. हनुमंत हे अत्यंत उत्तम तऱ्हेनं धर्मयुद्धाच्या मागे सत्याच्या बाजूनं उभे राहणारे आहेत. म्हणून तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये त्यांना विचारतात, हनुमंता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. कारण भक्ती म्हणजे नुसतं नाम घेणं नव्हे, नुसतं कीर्तन करणं नव्हे, किंवा नुसतं आपल्या ठिकाणी श्रवण करणं नव्हे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, जिथे धर्माचं काम असेल, जिथे सत्याचं काम असेल, तिथे जर धार्मिकांनी साह्य करायला उभं राहिलं तर खऱ्या अर्थाने त्या भक्तीचं पूर्णत्व होतं. हनुमंता तू रामाचं गायन केलंस, तू रामाचं कीर्तन केलंस, पण जेव्हा रामाचं कार्य होतं तेव्हासुद्धा तू रामाबरोबर तसाच दटून उभा राहिलास, म्हणून तू परिपूर्ण भक्त आहेस. अशी पूर्ण भक्ती मला येण्यासाठी शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हा आलो राम दूता, तुम्हा आलो, तुम्हा आलो राम दूता, शरण शरण हनु. काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या, काय भक्तीचा त्या, मज दावाव्या सुघटा,
हनुमन शरण हनुमन। Sagama 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 sharana 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 hanuman sharana hanuman hanuman hanumanta maharudra hanuman ki pachudela bhajan karuya प्रश्न मुलच विचारतात आणि तेच उत्तर देतात। माझ्याच वाड्यातल्या काही मुलांनी प्रश्न केला होता की असा नामाचा गजर का केला पाहिजे, काही गरज आहे का? परमेश्वर जर हृदयातच आहे तर ओरडून बोलवायची गरजच काय? आणि हीच सगळी मुलं जेव्हा सचिन तेंडुलकरची शेवटची मॅच होती टीव्हीला, तेव्हा सचिनच्या नावाचा केवढा गजर चालला होता। तो बॉलर तिकडून चेंडू टाकायला आला की सगळ्यांनी सुरुवात साची 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 हे कशासाठी करतात? कारण तुम्हाला एक तत्व माहितीये, त्या नामाचा गजर त्या व्यक्तीच्या मागे शक्ती उभी करतो। तुम्ही उगाच नसता ओरडत, त्याचा फायदा होत असतो, त्याचा विश्वास वाढतो, त्याची शक्ती वाढते, त्याच्या मागची वातावरणाचीही शक्ती वाढते। मग हे जर मला पटांगणात माहिती आहे, क्रीडांगणात माहिती आहे, मग अध्यात्मात का नको? मी त्या भगवंताचं जितकं मनापासून जितकं सुंदर जितकं गोड नाम घेईन तेवढी त्या भगवत नामाच्या मागे जी शक्ती आहे ती सघन होईल, त्याचं प्राबल्य वाढेल, यासाठी तर आपण प्रयत्न करत असतो। त्यामुळे सगळ्यांनी मन मोकळेपणानं गावं। माणसं काय करतात कित्येक वेळेला, आपण गातच नाहीत, दुसऱ्यांकडेच बघत बसतात, ते गात आहेत का नाहीत, आणि नंतर उगाच दिवसभर माझं डोकं खातात। तुम्ही म्हटलात ना बंधूंनी म्हणा, तेव्हा ते म्हटलेच नाहीत। तुम्ही म्हणालात माता भगिनींनी म्हणा, तेव्हा म्हटलंच नाही। त्याला ते मी काय करू ते एकदा मला सांगा ना, माझा काही पर्याय आहे का याच्यावर? आता ज्याला खात्री नसेल मी बंधू आहे का माता भगिनी याची, त्यांच्याबद्दल मी कुठनं गॅरंटी देणार? त्याला मी माझ्याकडनं मी सगळे चान्स दिलेत, मग त्याला ह्यातलं मी काहीच नाही हे सिद्ध करायची जी इच्छा आहे तर जाऊ दे ना त्याला, मात काय करणार आपण तरी। आणि या नाण्याची तिसरी बाजू सांगतो, ज्यांना आपण पुरुष नाही स्त्री नाही म्हणून उपेक्षित म्हणतो आहोत ते त्यांच्या उपासनेत आमच्यापेक्षा प्रबळ आहेत, अत्यंतिक प्रबळ आहेत।
यल्लम्माचे जे भक्त त्यांचं जागरण गोंधळ करणारे आहेत, त्यांचे रीतिरिवाज आणि त्यांच्या सगळ्या उपासना पद्धतीमधलं जर ताकद बघितली, माणूस चमकून जाईल. काही काही मधल्या चित्रपटांमध्ये सुद्धा फार सुंदर त्याचं चित्रण आलंय, मला आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटलं नव्हे, या काही काही कथा खऱ्या पण आहेत. अनेक अनाथालयासमोर टाकलेली मुलं अनाथालयाला परवडली नाही म्हणून त्यांनी टाकली, आणि अशा वेळेला या यल्लम्मा भक्ताने ती सांभाळली. आणि कुठला चित्रपट मला नाव नाही आठवत, पण तो खरा चित्रपट, कारण ह्या संस्था मला माहिती आहेत मुंबईतल्या, की ज्यांनी अशी टाकलेली मुलं सांभाळली आहेत आणि जे स्त्री पुरुष नाही आहेत असे. रेल्वेमध्ये थोड्या त्रासदायक ते भीक मागतात, पण या भिक्षेतून पैसे वाचून अनाथ मुलं सांभाळलेली सुद्धा 10 माणसं मी ओळखतो. आणि त्या चित्रपटात फार छान वाक्य दिलंय की ह्या पोरांना हे माणसं जन्म देतात आणि सांभाळायची ताकद नाही म्हणून फेकून देतात, आणि ते स्वतःला मर्द म्हणवतात आणि जे सांभाळतात त्यांना छक्के म्हणतात. म्हणले कोण मर्द म्हणायचा, जो काहीही संकट आले तरी सांभाळून दाखवू शकतो आम्हाला तृतीयपंथी म्हणता. म्हणले आणि स्वतः सांभाळायची ताकद नसताना पोरांना उकरडीवर ठेवलं, ह्यांना स्वतःला मर्द म्हणायचं. समाजातली एक विचित्र जखम आहे ती. तेव्हा कुठलाही कोणाही बद्दल अवहेलनेचा शब्द न करता किमान सगळेच जण, सगळे पंथ आपापल्या उपासनेशी जेवढे कडक आहेत, कडवट आहेत, तशीच कडक उपासना आपण चालू ठेवली तर सगळं साधणार आहे महाराज. नाही तर सांगतो, आपल्या सगळ्यांनाच हा शब्द आता नित्य परिचयाचा आहे, ज्या शब्दाचं नाव आहे लव जिहाद. लव जिहाद मध्ये म्हणजे प्रेमाचं नाटक करून हिंदूंच्या मुलींना फसवा आणि पळवा ही एक प्रचंड मोहीम भारतात झाली. भारतात झाली असं म्हटलं मी, कोकणात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात झाली आणि ती आज तगात चालू आहे. पण यामध्ये पळून गेलेल्या बहुतांशी मुली ज्या सापडल्या, ज्या मिळाल्या, त्यांचं निरीक्षण करता हे लक्षात आलं, अशाच मुली जास्त पळाल्या ज्यांना आपण संस्कारात ठेवलंच नाही. ती रोज संध्याकाळी घरामध्ये निरांजन लावतच नव्हती, त्यामुळे लावलं काय न लावलं काय तिच्या दृष्टीनं आचारात काहीच फरक पडत नाही. ती कोणतंही देवाचं स्तोत्र म्हणतच नव्हती, त्यामुळे तिच्या ह्या आचारात आणि त्या आचारात तिच्या दृष्टीनं काही फरक पडतच नाही. नाहीतरी कपाळी ती काहीच लावत नव्हती पहिल्यापासून, जन्माला आल्यापासून विधवाच फिरत होती ती, त्यामुळं असं असलं काय तसं असलं काय तिला काहीच फरक पडत नाही. आजपर्यंत ती परीक्षा असताना सुद्धा कधी देवळात जातच नव्हती, त्यामुळे ह्याच्यातही फरक पडत नाही, त्याच्यातही फरक पडत नाही. आत्तापर्यंत घरामध्ये सत्यनारायण पूजा किंवा गणगौरीचा सगळा सण आला तर त्यावेळेला मला प्रॅक्टिकली या नावाखाली ती मित्रांशी गप्पा मारायलाच जात होती, त्याला ह्याच्याशी संबंध नव्हता आणि ह्याच्याशी नव्हता. इथं जिथं आई वडील कमी पडले तिथल्या तिथल्या मुली जास्त पडाले दिसतात. आणि मी परवाच सांगितलं याबद्दल की खरंच मुसलमानांचं किती कौतुक आहे. माझे अनेक मित्र मला असे माहिती आहेत की ज्यांची मुलं मेडिकलला आहेत, काय मेडिकलला मुसलमान स्टुडंट्स नसतात, असतात ना, रात्री 10-10 कित्येक वेळेला कॉलेजमधनं यायला लागतो, पण आल्यानंतर सुद्धा हातपाय धुवून ते प्रार्थना करतात, मगच जेवतात. काय वाटेल ते हो, ख्रिश्चनाचं पोर असलं ते संध्याकाळी काय करून तिथे येणार, काय हॉकीची मॅच आहे, अमुक मॅच आहे, तमुक मॅच असे ना काही. रात्री 11 देत यायला आले ते येशूच्या समोर, ती मेणबत्ती असते छोटीशी ती लावायची, तिथं गुडघ्यावर बसायचं, काय ते त्यांचं मंत्र असं तेवढं, मग जेवायला. इथं संध्याकाळी 9 हिंदूचं कार्ट घरात आलंय, मी त्या बापाला सांगतोय की अहो त्याच्याकडनं काहीतरी हरिपाठाचं आहे का, तर त्याला वेळ कुठं आहे, बापालाच काळजी जास्त, त्याला वेळ कुठे, थांब ना जेवायचे सगळे, काय भुकेल, लातूरच्या भूकंपात का उठलायत, बका 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 जेवायला, थांबू ना आपण सगळे जेवायला, येऊ देईन त्याला. पण तू आलास की आपल्याला सगळ्यांना एकदा रामरक्षा म्हणायची बरं का, किंवा आपल्याला सगळ्यांना एकदा खात्र हरिपाठ म्हणायचं, तो काहीच म्हणत नाही, त्याला धर्मांतराला काहीच त्रास होणार नाही हो, नाहीतरी तो काही हिंदूचं करतच नव्हता, काय फरक पडतो.
बाकीचे पंथ असे पटकन बदलू शकत नाहीत, कारण त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक जीवनातला प्रत्येक दिवसातले कित्येक क्षण प्रत्यक्ष धर्म कर्तव्यामध्ये जातात. ज्या कर्तव्यांच्या मध्ये जर एकदम बदल झाला तर जीवनशैली त्रासदायक होते. असं जीवनशैलीत काही फरक झाला तर त्रास व्हावा असं तुम्ही आम्ही आमच्या घरात काही करत नाही. अहो साधा आज पोरांना नमस्कार करायला शिकवत नाहीत, माझा अनुभव आहे. नमस्कार शिकवण्यासाठी पोरांना मारणं हा उपाय नाही आहे. बरं, सांगायला लागेल प्रेमानेच आणि धाक दाखवायला लागेल तो प्रेमाचाच. मारहाण हा धाक नाही, माराने पोरं कोडगी होतात. बंडू बुवा आलेत, नमस्कार कर. बंडू नमस्कार कर. नमस्कार नाही केलं असं तुला उपाशी ठेवीन हा नका दम देऊ, त्याचा काही उपयोग नाही, त्याचा काही उपयोग नाही. बंडू नमस्कार कर हा, नाही तर मग आई जेवणार नाही आहे. तो आईसाठी करायला तयार असतो, पण किमान एकदा त्याला सवय लागली. नाही ओ, किती घरात मी वैताग करून बघितलाय. मुळात पहिला प्रश्नच विचित्र असतो, आई बाबाचं ऐकायचं नाही हाच त्यांचा मूळ मंत्र. काकांना नमस्कार कर की आपण करत होतो, पहिला शब्द पहिलीतलं पोरग सांगतो का नमस्कार करू. काही नाही, मी आता ते काका आहेत असं म्हटलं ना, नमस्कार कर म्हटलं म्हणून कर. आणि समजा काही चुकीचं पोर बोललंच, भाडू असं बोलू नये मोठ्यांच्या बद्दल, देवासमोर जा. गेलो, कान पकड, देवाचेच कान पकडत आहे. अरे कान पकड म्हणजे गाढवा, तुझे कान पकड, देवासमोर वरून त्याचे कान पकडायला तुला सांगितले का? तुमच्या माझ्या घरातल्या संस्काराला किंवा धर्माचाराला खूप नको, थोडेसे थोडेसे आचार चालतील, पण ते कडवटपणे केले गेले पाहिजेत, कडवटपणे केले गेले पाहिजे, तर या सगळ्या संकटातून आपण तरू. लव जिहादने आज किती मुलींच्या आयुष्याचं वाटोळं झालं आहे त्याच्यावरची पुस्तिका आपल्याला आज उद्या स्टॉलवरती बघायला मिळेल. ती पुस्तिका मुद्दाम स्वतः घ्याल, 10 जणांकडून वाचून घ्या, 100 जणांकडून ती वाचून घ्या. नाहीतर मला सांगा, समोर खड्डा आहे हे दिसत असताना आणि त्याचं शास्त्रीय पृथक्करण आपल्या हातामध्ये असताना सुद्धा जे पालक आपल्या मुलांना ते वाचायला देणार नाहीत, आता पळवणाऱ्याची चूक नाही आहे, आईबापच पोरांचे मारेकरी आहेत. कारण ते हे पोचूच देत नाहीत त्या पोरांपर्यंत की बाबाने याच्यात धोका आहे, याच्यामध्ये काहीतरी त्रास आहे, याच्यामध्ये काहीतरी संकट आहे. कोणी सांगायचं त्यांना? शिक्षक सांगायला तयार नाहीत, नेते सांगायला तयार नाहीत, आणि पालकही सांगायला तयार नाहीत. धोका आहे तेही पालकांनी सांगायला हवं, आणि जे चांगलं आहे तेही सांगायला हवं. आग्रहाने काही गोष्टी केल्या पाहिजेत. घरामध्ये सुद्धा 5 वेळचं भजन, कपाळी असलेलं गंधलेपण, नित्य असलेलं पूजा, किमान मनोभावे नमस्कार, एवढं तरी प्रामाणिकपणे चालू ठेवा. घरातला मुलगा असो मुलगी असो, संध्याकाळच्या वेळेला देवासमोर दिवा लागला पाहिजे, ते तुपाच्या तेलाचा लागला पाहिजे, इलेक्ट्रिक बॅटरी नको. बाकी आम्ही दिवे लावतो ते बाहेर आहेतच. तुपाच्या दिव्यासमोर लावून एक प्रार्थना व्हायला पाहिजे, एखादं स्तोत्र गायलं पाहिजे. आपण हट्ट केल्याशिवाय कोण करेल मला सांगा. छान 5 वेळेला भजन म्हणा, आणि असाच भजनाचा पवित्र नाद या भारतवर्षामध्ये कायम राहू दे अशा तऱ्हेची मनामध्ये भूमिका आणा, भावना आणा, त्याचा आपल्याला निश्चितपणे या देशाला लाभ होईल. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारा, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीतारा, पावन सीतारा. रघु
रामचंद्र महाराज की जय. माझ्यानंतर सर्वांनी म्हणा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय कार्यकर्त्र गोपाल कृष्ण महाराज की. इतिहासामधल्या एका घटनेचा फार विपर्यास अलीकडच्या काळात झाला. ती घटना म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरत नावाच्या शहराची केलेली लूट. या एका घटनेचा असा विपर्यास झालेला आहे की जणू काही ती महाराष्ट्रांनी गुजरातची केलेली लूट आहे. आणि असं एकदा चुकीचं शिकवल्यानंतर त्याचे पडसाद काय उमटले ते लक्षात घ्या. जेव्हा बडोद्यामध्ये अहमदाबादमध्ये अशा गुजरातच्या काही प्रमुख मोठ्या शहरांमध्ये शिवरायांचा पुतळा असावा शिवरायांची प्रतिमा असावी असं काही लोकांनी मराठी लोकांनी जेव्हा अर्ज केला तेव्हा साहजिकच हे शिक्षण मिळालेले सरकार काही सरकारी अधिकारी यांनी आक्षेप असा घेतला ज्यांनी आमचा प्रदेश लुटला अशा लुटारूचे आम्ही काय पुतळे ठेवायचे. किती चुकीचं आपल्या समोर प्रतिपादन होत आहे ते लक्षात घ्या. अनेक युद्धांचं असं चुकीचं प्रतिपादन केलं जात आहे. राम रावण युद्धाचं सुद्धा काही लोकांनी असं प्रतिपादन केलं राम म्हणजे कुठले युपीचे आणि रावण कुठले दक्षिणेकडचे. म्हणजे हे उत्तर प्रदेशातल्या म्हणजे उत्तर भारतातल्या लोकांचं दक्षिण भारतातल्या लोकांवर झालेलं अंतर्गत आक्रमण आहे. म्हणजे न्याय राहिला खड्ड्यात धर्म राहिला नाल्यात. इथं म्हणजे युपीचं तमिळनाडूवर झालेलं आक्रमण असलं काहीतरी एक रूप त्याला दिलं. रावणाला दक्षिण भारताने महात्मा केला इतका की दक्षिण भारतात कित्येक ठिकाणी आजही रावणाची देवळं आहेत आणि रावणाचे भक्त आहेत. पुन्हा एकदा आमच्या हिंदूंच्या शंकराचार्यांचा केवढा मोठा पराभव आहे की एकाच भारतामध्ये इकडे रामचंद्राची उपासना चालू असताना दुसऱ्या बाजूला रावणाची उपासना चालू राहते तर तिथे जाऊन त्यांच्याशी समुपदेशन करून हे चुकीचं आहे हे ना आम्ही त्यांना समजावू शकलो ना आम्ही ते थांबवू शकलो. त्यामुळे ज्या दिवशी रामायण मालिकेमध्ये रावण वध दाखवणार होते त्या दिवशी दक्षिणेतल्या या चारही प्रांतांनी टी व्ही सेट बंद ठेवले होते. आम्ही शिवभक्ताची हत्या बघू शकत नाही. ते अजूनही रावणाला शिव भक्त म्हणून संबोधतात. अजून आमच्या आचार्य पंडितांची शक्तीच तिथे पुरली नाही की तो शिवभक्त नाही हे समजावून द्यायला. रावण कसा शिवभक्त असेल मला सांगा. कारण भक्ताची व्याख्या अशी असते अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. जो अद्वेष्टा असावा लागतो तो जगाशी मैत्रीपूर्ण असावा लागतो तो करुण भावनांनी ओतप्रोत भरलेला असावा लागतो. यातलं कोणतंही लक्षण नसताना जो सातत्याने दुसऱ्यांचा धन अपहार करतो सातत्याने दुसऱ्यांच्या स्त्रियांचं अपहरण करतो. सीता ही रावणाने पळवलेली पहिली स्त्री नव्हे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक कुलस्त्रिया पळवलेल्या आहेत. हा फक्त महाशिवरात्रीचा उपास करतो म्हणून त्याला भक्त म्हणणार का. हा फक्त शिवगंध लावतो म्हणून त्याला भक्त म्हणणार का. तो गंध लावतो शंकरांची उपासना करतो तर आपल्याला स्वच्छपणे म्हणता आलं पाहिजे की श्रावण हा शिव उपासक आहे भक्त नव्हे. जो भक्त असतो तो उपासना करतोच पण जो जो उपासना करतो तो भक्त असतोच असं नाही. आपले बुवा इतका अवघड बोलायचं नाही परत आम्ही बोलवणार नाही. सोप्या शब्दात सांगू परत एकदा वाक्य ऐका माझं.
जो भक्त असतो तो उपासना करतोच, पण जो जो उपासना करतो तो भक्त असतोच असं नाही. उदाहरणादाखल एकच वाक्य, जे महात्मा गांधींचे भक्त आहेत ते गांधी जयंती साजरी करतातच, म्हणजे उपासना करतातच, पण जे जे गांधी जयंती साजरी करतात ते सगळे भक्त असतातच असं नाही सांगतायत. कारण आपल्या देशामध्ये दारूच्या व्यसनाच्या आहारी लागून तरुण पिढी नाही वया जाता कामा म्हणून महात्माजींनी खरंच हाडाची काढ केली. राजकारणाच्या दृष्टीनं दोन चुका सांगताना त्यांनी चांगलं केलं तेही मला सांगता आलं पाहिजे, तरच मला अभ्यासक म्हणता येईल. जे चांगलं केलं ते चांगलं आहेच ना. किंबहुना संपूर्ण भारतवर्षामध्ये दारूबंदी व्हावी आणि दारूसारख्या वाईट व्यसनाला माझ्या भारतातला तरुण बळी पडू नये यासाठी आत्यंतिक आग्रह त्या काळामध्ये महात्माजींनी धरला. प्रामाणिकपणे आज म्हणायचं झालं, आपण एवढे गांधी जयंती गांधी पुण्यतिथी साजरी करतो आहोत, काय या दारूबंदी प्रकरणाचं झालं? तर बहुतांशी आपल्याकडचे लोक नुसते उपभोक्ते नव्हे तर उत्पादक आहेत. आणि आज देशामध्ये महाराष्ट्राचा दारू निर्मितीतही पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्राला शिवरायांचा महाराष्ट्र, गडकोटांचा महाराष्ट्र, तीर्थक्षेत्रांचा महाराष्ट्र याच्यापेक्षा चेंबर ऑफ कॉमर्स कशाने ओळखतं? उत्तम जास्तीत जास्त दारू निर्माण करणारा प्रदेश. आपला प्रांत एका वेगळ्या अर्थाने जगाच्या दृष्टीनं समोर उभा राहिला तर तो हवाच आहे. त्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करायचे आहेत. आता आहे तेच बाजूला सोडून द्या. मुद्दा असा, रावणाचे सुद्धा उपासक भारतात तसेच राहावेत, नरकासुराचे उपासक तसेच राहावेत, महिषासुराचे उपासक आहेत. म्हणजे तुमचं आमचं समुपदेशन किती तोकडं पडतं भारतात याची सातत्याने आपल्याला जाणीव झाली पाहिजे, त्याचा स्वाध्याय केला पाहिजे. असो या सगळ्या निमित्ताने आपण थोडा 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 प्रयत्न करतो. या कीर्तन संध्येच्या निमित्ताने शिवचरित्रातल्या काही गैरसमजांचं निराकरण झालं तरी खूप आहे. आपल्या देवदेवतांच्या रूपांबद्दलचं किंवा एक देव आहेत का तीन आहेत का 33 आहेत याबद्दलचं आपलं निराकरण झालं तरी खूप आहे. प्रश्न असा चालला होता की युद्धाचं कोणत्याही अवस्थेत चुकीचं प्रतिपादन झालं की अर्थ वेगळे होतात. त्याच पद्धतीनं एक नजर फिरवून बघा स्वतःच्याच मागच्या 20 वर्षांवर. शिवजयंती उत्सवामध्ये गुजराती समाज किती समाविष्ट होतो? जो इथे राहिलाय तो पटकन होतो, कारण त्याला माहिती आहे की हा प्रांतिकवाद नाही आहे, शिवाजी हा मोठा राजा आहे. पण पुष्कळशा वेळेला तिथेच खूप राहिलेला मनुष्य एखादा इकडे आला की तो थोडा गडबडलेला दिसतो. असे कसे होऊ शकते? हा लुटारू आहे, आमचा लुटारू आहे. हा हा गैरसमज तुमचा आमचा आपण बाजूला केला पाहिजे. शिवाजीराजांनी शाहिस्तेखानाच्या स्वारीनंतर पहिला मोठा हल्ला केलाय तो सुरतवर केला, पण सुरतवर केला ते गुजरातला मारण्यासाठी नाही, ते गुजराती लोकांना मारण्यासाठी नाही, तर सुरत ही मुघलांची बाजारपेठ होती. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, सुरत ही मुघलांची बाजारपेठ होती आणि त्याच्यामध्ये इंग्लिश, डच, अरेबी असे अनेक अनेक तऱ्हेचे व्यापारी होते. फक्त एक पद्धतीचा व्यापार नव्हता, अनेक धर्माचे अनेक देशाचे व्यापारी तिथे होते. आणि लुटीमागचं विचारसरणी पहा, विचारसरणी एकच आहे की मुघलांनी आत्तापर्यंत त्यांचं सैन्य घेऊन महाराष्ट्राची गेली 400 वर्ष लूट केली आहे, देश उजाड करून सोडलेत. त्यातून पुन्हा आपण जरा महाराष्ट्राचं बरं करत होतो ते शाहिस्तेखानाचा वरवंटा आपल्या उरावर यांनी आणला. बरं, यांचे सगळ्यात मोठे पराक्रम कोणते? तर जिथली गावं लढणारच नाहीत अशा गावांची घरं पाडून टाकणे, देवळं पाडून टाकणे, शेतं कापून टाकणे. म्हणजे साधारणतः भुरटे चोर जे फालतू धंदे करतात हे यांचे पराक्रम सगळ्यांचे. आणि ह्या पराक्रमामध्ये हे मोठे मानायचे, जी गुरं बिचारी काहीच करू शकत नाहीत ती गुरं पळवून न्या, बिचाऱ्या बायका उचला त्या पळवून न्या, जे काय घरामध्ये रोकडं उचलली, म्हणजे सगळे चोऱ्यांचेच धंदे. प्रत्यक्ष सैनिकाशी युद्ध करायला फार काही कोणी उभंच राहिलं नाही, पण ह्याच्यात तुम्ही जी आमची सगळी लूट केली आणि हे सगळे लुटारू
ज्यांचे सरदार आहेत किंवा ज्यांचे सैनिक आहेत त्या सत्तेनं ही लूट केली आहे. ही लूट समाजाची आहे. मग समाजाची लूट भरून काढण्यासाठी त्या सत्ताधीशाच्या बाजारपेठेपलीकडे दुसरा कुठला मार्ग राहतो? अगदी अलीकडचा सिनेमा सांगू तुम्हाला, मुलांना लगेच कळेल. पोरं म्हणजे एक वेळ हरिविजय माहीत नसेल, काही संबंधच नाही कोण हरी हा. आणि हरिविजय म्हणजे हरी न केलेला विजय का हरीचा भाऊ विजय, काय माहीत. बंडू हरिपाठ म्हणजे काय? हरीकडे पाठ करून बसणे. वा वा, कुठे शिकले आपले वडील? इथेच शिकले. धन्यवाद. हरीकडे पाठ करून बसणे, हरिविजय माहीत असेल असं नाही. नामदेव महाराजांचे गुरु कोण रे? नक्की नाही. पण पोरग पहिलीत काय, पहिलीच्याही खालचा असो. फक्त विचारायचं, रावडी संपलं, सगळी नावं पाठ, रावडी राठोड. बाकी चित्रपटातला विषय बाजूला सोडा, पण मुद्दा असा आहे, तो पोलीस इन्स्पेक्टर त्या गावामध्ये काही चांगलं करायला आलेला आहे. त्या गावातली प्रचंड मोठी लूट करून तिथल्या जमीनदारानं सगळं धान्य गोदामामध्ये काढून ठेवलेलं आहे. अशा वेळेला परत सामान्य लोकांचं कल्याण करण्यासाठी तो पोलीस कमिशनर ज्या वेळेला तिथे येऊन ते गोदाम लुटतो, याला लुटारू म्हणता येतं का? त्यांनी स्वतःसाठी लुटलेलं नाही, लुटारू जर असेल तर ज्यांनी ती जमा केली तो लुटारू आहे. मुघलांनी आत्तापर्यंत आमच्यावर आक्रमण करून जे लुटलं त्याला लुटारू म्हटलं पाहिजे ना. त्यातलं धान्य काढून घेऊन, त्यातलं धन काढून घेऊन मी गरीब प्रजेला देऊन जर गरीब प्रजेचं कल्याण केलं तर शिवाजी लुटारू कसे? पण दुर्दैवाने इंग्रजांनी दिलेल्या इतिहासात सुद्धा शिवाजी राजांचं इंग्लिश पुस्तकांमध्ये पहिलं हेच रूप तयार केलं. इंग्लिश लोकांचं आमच्यावर राज्य असताना की जेव्हा हे इंग्रजी शिक्षण घेणारे वासुदेव बळवंत फडके होते, ज्योतिबा होते, त्या काळामधले पुढचे टिळक होते, त्या सगळ्यांना त्रास या गोष्टीचा होत होता की इंग्लिश त्याच्या पुस्तकातनं आम्हाला काय शिकवतो आमच्याबद्दल. अरे शिवभूप लुटारू होता, शिवभूप. पण आमच्याकडची परिस्थिती अशी. साहेब म्हणला म्हणजे खरंच असलं पाहिजे. मुळात तो आपला शत्रू आहे, तो कशाला आपल्याला खरं सांगायला बसलाय? पण पूर्वी माणसं श्रुतीस्मृती पुराणोक्त असलं तर त्याला खरं मानत होती. पण नवीन प्रथा पडली होती, साहेबोक्त. पुराणोक्त नको, साहेबोक्त. आणि हे साहेब जे जे ओक्त ते हे येडं चाटतं. अरे साहेबाने लिहिलं म्हणजे काय सगळं खरं लिहिलं असं कशाला समजायचं? तो तुमचं वाटोळं करण्यासाठीच बसलेला असल्यामुळे तो चुकीचं मुद्दाम तुमच्या डोक्यात भरवणार. काय भरवलं त्यांनी? त्यांनी भरवलं आणि आम्ही ते मान्य केलं असा विचित्र काळ आपण अनुभवला आहे. शिवभूप लुटारू होता ढोलके आम्ही पडवावे, शिवभूप लुटारू होता ढोलके आम्ही पडवावे, अगदीच निरक्षर होता तुणतुणे आम्ही ताणाव, अगदी निरक्षर होता तुणतुणे आम्ही ताणाव, विश्वासघातकी होता सुरात सूर मिसळाव, विश्वासघातकी होता सुरात सूर, राज्याला मुकलो जैसे बुद्धीला मुकलो तैसे, राज्याला मुकलो जैसे बुद्धीला मुकलो तैसे, कोणी सांगावे ऐसे सत्यची मानावे चित्ता, एक काळ ऐसा होता सत्यची मानावे चित्ता, एक काळ ऐसा होता सत्यची मानावे चित्ता, एक काळ ऐसा. शिवभूप लुटारू होता आपल्याला सांगतो फक्त 47 पर्यंतच नव्हे तर याच्याही पुढच्या काही कालखंडापर्यंत जिथे जिथे महाराष्ट्रात पूर्वीच्या निजामशाहीची राजवट चालू राहिली
आजही 80 वर्षाच्या घरातली जी माणसं तिथं राहणारी आहेत ते हेच सांगतात की अहो आम्ही आमच्या शाळेमधली परीक्षा हेच लिहून पास झालोय, शिवाजी लुटारू होता. आम्हाला आईबाप सांगत होती की हे चुकीचं आहे पण शेवटी शाळेत तेच लिहावं लागत होतं. इतका विचित्र शिक्षणाचा प्रभाव. शिवाजीराजांनी सुरतेची केली त्याला लूट म्हणत नाहीत. आजपर्यंत शत्रूनं केलेल्या लुटीतला थोडासा हिस्सा फक्त त्यांनी परत आणला आपल्या प्रजेसाठी, निश्चित ज्यांच्याकडचं ते होतं त्यांच्यासाठी. मात्र सुरतेकडनं इतका प्रचंड खजिना आणत असताना आणि राजगडावरती येऊन आता कुठे आनंदाचा उत्सव साजरा करू, शाहिस्तेखानानं सिद्धी जौहरने केलेली सगळीच्या सगळी हानी भरून काढू असा आनंदाची स्वप्न बघत राजे चालले होते. एवढ्यात त्यांच्या कानावरती वार्ता आली, पितयाचे रे छत्र हरपले. राजा पितयाचे रे छत्र हरपले, पितयाचे रे छत्र हरपले, माता सती जाणा, माता सती जाणा, सती जाणा. शिवभूपाचा दुःख अंतरी, शिवभूपाचा दुःख अंतरी, स्वराज्य कोण बघणा, कोण बघणा, कोण बघणा. शहाजी राजांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आणि जिजाबाईंचा निश्चय झालाय त्या सती जायला तयार आहेत. गडावरती काष्ठ जमा करून चिता तयार झालीय. शहाजी राजांच्या प्रेताबरोबर जिजामाऊली सहगमन करणार. ही वार्ता ऐकून वासरासारखे धावत शिवाजी राजे त्या ठिकाणी येऊन पोचले. एवढी मोठी गजांत लक्ष्मी मला दिली होती पण माझी माऊली मला सोडून चालली. आई आई तुझ्या विने, आई तुझ्या विना राज्य असे रिका, स्वामी तिन्ही जगाचा, स्वामी तिन्ही जगाचा, माते विना भिकार, भिकार, भिकार. छत्र हरपले पितयासे. राजाने कडकडून कमरेला मिठी घातली आईच्या. आई नको ग जाऊ, आई नको ग जाऊ. हिरवगार लुगड नेसलेल्या जिजामाऊली, कपाडी कुंकू रेखलेलं, हातामध्ये सोन्याचे अलंकार बांगड्या, एक एक अलंकार देऊन टाकत होत्या. चितेवर बसायचे. राजाने सगळे प्रयत्न करून पाहिले. आई नको ग जाऊ, सती गेलच पाहिजे असं काही धर्मशास्त्र नाहीये. उलट बाबांचं स्वप्न पूर्ण करत असताना यातल्या प्रत्येक संकटाच्या अग्नीमध्ये तुम्हा आम्हाला जळावं लागतं ही चिताच नव्हे का बाबांची? त्यामध्ये तू निरंतर स्वतःला जाळूनच घेतेस आई, या वेगळ्या अग्नीची गरज काय? एक वेळ मी धीर धरे नाही पण माझा शंभू किती लहान आहे, तुझा नातू किती लहान आहे. मी सतत वर्ष वर्ष स्वारीवर असतो,
या स्वराज्याच्या नवीन वंशजाला तयार करणं तुझं काम नाही आई. नको ना जाऊस आई, नको जाऊस. अगं माझा पुरुषार्थ बघायला कोण शिल्लक राहील याच्यानंतर? नको जाऊस आई. अनेक पर्याय देऊन पाहिले, एकही पर्याय चालेना. जिजा मातोश्री काही केल्या मागे वळेनाथ, आणि शेवटची मात्रा मात्र लागू पडली. राजे म्हणतात, आई कोणासाठी जरी थांबायचं नसलं तरी मला उदरामध्ये जन्म घेण्यापूर्वी त्या स्वराज्याची कल्पना तू तुझ्या उदरात घातली होतीस. त्या हिंदवी स्वराज्याच्या पाळण्यातून मला जन्माला घातला होतास आई. किमान हिंदवी स्वराज्य उभं राहतंय त्याला आशीर्वाद देण्यासाठी, तरी थांब आई थांब. सगळे व्यक्तिगत मोह बाजूला पडले, जिजामाऊली राज्यासाठी थांबल्या, हिंदवी स्वराज्यासाठी थांबल्या, तुमच्या आमच्या स्वराज्यासाठी. कपाळचा कुंकवाचा टिळा जरी पुसला गेला तरी शिवबा तुझ्यासाठी नाही, तू उभं करत असलेलं हिंदवी स्वराज्य आज नीट पाहता यावं म्हणून थांबते रे बाळा, थांबते रे बाळा. हिंदवी स्वराज्याशी हात, हिंदवी स्वराज्याची साथ शिवरायांना खूप मोठा लाभ करून गेली. आई थांबल्या खरं. सुरतेचा खजिना शिवाजी राजांनी आपल्या घशामध्ये घातला म्हटल्यावर शास्ता खानासारखा माझा प्रत्यक्ष मामा सुद्धा शिवाजी राजांनी पराभूत केला म्हटल्याबरोबर औरंगजेब आता एक नवीन डाव रचत होता. काय करूया शिवाजीला संपवण्यासाठी? हा एक मार्ग शिल्लक आहे. आतापर्यंत युद्धाचं नेतृत्व असायचं अफजल खानाकडे किंवा फत्ते खानाकडे किंवा सिद्धी जोहरकडे किंवा शाहिस्ते खानाकडे. भले त्यांच्या सैन्यामध्ये निम्म्याच्या वर टक्के संख्या हिंदूंचीच होती, पण नेतृत्व असंच कोणाकडं तरी होतं. ज्या नेतृत्वाला फारसा शिवाजी राजा विरोध करणार नाही असंच नेतृत्व पाठवलं तर? आणि औरंगजेबाला आठवण झाली की आपल्याच सैन्यामध्ये जवळजवळ 40% राजपुतांची सेना ज्याच्या एका मुठीमध्ये आहे असे मिर्झा राजा जयसिंग, जो आज 50 वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचा, आपल्या सेवेमध्ये जवळजवळ वयाच्या 10व्या वर्षापासून मुघलांची चाकरी करणारा दुर्दैवानी एक भीष्माचार्य. ज्या भीष्माचार्याला कळतंय की चाकरी आपण करतोय कौरवांची, चाकरी करतोय अधर्माची, पण भीष्म समाज कल्याणाला बांधलेले नाहीत, फक्त शब्दाला बांधलेत, यांची सेवा करीन असा शब्द आहे, शब्द पाळण्यात खड्ड्यात मरायची आहे. म्हणून गोपालकृष्ण सुद्धा भीष्मांकडे नाही जेवायला गेले. ते म्हणाले, शब्द पाळला पाहिजे हे मला मान्य आहे, पण कोणाला दिलेला शब्द पाळला पाहिजे याचं काही गणित? तिथे जर विवेक नसेल तर सगळं आत्ताचं जे काही राजकारण आहे ते शब्द पाळणंच चाललंय. कोणाला दिलेले मी सांगत नाही, शब्दच पाळणं चाललंय. मी प्रजेला दिलेला शब्द पाळला पाहिजे हे मला कळतं, पण याचा अर्थ मी सिद्धी जवहरला दिलेला शब्द पाळला पाहिजे अशी अपेक्षा करणं आपल्या अकलेची कमाल आहे. म्हणून भीष्माचार्य द्रोणाचार्य या कोणाही कडे गोपालकृष्ण गेले नाहीत, ते गेले फक्त विदुराकडे. विदुर जरी धृतराष्ट्राचा भाऊ होता, जरी त्याचा मंत्री होता, तरी किमान आपला धृतराष्ट्र चुकत असताना निषेध तरी मेला करत होता. एवढं जरी धाडस तुमच्या तोंडून दाखवलं असतं तरी तुमच्याकडे जेवायला आलो असतो. पण इकडे आमचे मिर्झा राजा जयसिंग भगवान शंकरांच्या पिंडीवर कोटी लिंगार्चनाचा अभिषेक करत होते.
जगदंबेचं अनुष्ठान करत होते आणि शिवशंकरांना प्रार्थना करत होते की शिवाजी राजाचं नष्ट होण्याचं कार्य माझ्या हातून निर्विघ्नपणे पार पडू दे. काय त्या भगवंतांना सुद्धा वाटलं असेल या शिवपिंडीतनं एक त्रिशूळ पाठवावा. अरे नालायक माणसा, माझीच पूजा करतोयस आणि माझ्याच राज्याला आग लावायला पुढे जातोयस. म्हणून कवी भूषणानं एक सुंदर काव्य पंक्ती लिहिली आहे ज्याचं मराठी रूपांतर असं आहे की अरे 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 हिंदू मात्रानो, आपल्या मुलांना स्वामी भक्ती शिकवा, स्वामी भक्ती कशी पूर्ण करायची तेही शिकवा, पण त्याच्या आधी स्वामी कुणाला म्हणायचं ते शिकवा. स्वामीचा शिकवा अर्थ भक्तीच्या आधी शिशुला, नाही तर कोणाला तरी ते स्वामी मानून त्याची भक्ती करायला वेडे सिद्ध होत आहेत. त्याच्यामध्ये त्या वैराग्याची लक्षणं आहेत का नाहीत हे त्याला बघू दे, मग भक्ती करा. पण नाही झालं हो, मिर्झा राजा जयसिंगांना मुक्रर केलं, अर्थात पाठवणारा औरंगजेब आहे. तो मिर्झा राजांवर असाही विश्वास ठेवायला तयार नव्हता, मिर्झा कितीही एकनिष्ठ असले तरी. सुकून माकून हा लेखाचा राजपूतच आहे, फिरलं टाळकं तर काय करा. पण शिवाजीकडे वशीकरणाची सुद्धा शक्ती असावी अशा अफवा उठलेल्या होत्या, अर्थात त्या फायद्याच्याही असतात. की सिद्धी जौहर सारख्यासला सुद्धा त्यांनी वश करून आपल्या बाजूला केला आणि वेढ्यातून सुटला. कारण सिद्धी जौहरवर भ्रष्टाचाराचा ठपका आहे सगळ्यांकडनं. सिद्धीला सुद्धा जो वश करू शकतो तो मिर्झाला का नाही वश करणार? मिर्झाला एकटा सोडण्यात अर्थ नाही. म्हणून मिर्झा राजाच्या बरोबर दिलेर खान नावाचा आणखीन एक सरदार दिला आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. जयसिंग दिलेरी खान मोगल शाहीला ज्यांच्या समशेरीचा आधार. पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार. पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार. कोंडाणा जयसिंग खेरी हो, कोंडाणा जयसिंग खेरी खान तो पुरंदर खेरी. गरजल्या रणाच्या फेरी युद्धार्थ मुरारी सजला गडकरी पुरंदरवार. युद्धार्थ मुरारी सजला गडकरी पुरंदरवार. युद्धार्थ मुरारी सजला. या दोघांच्या मध्ये एक मतभेद होता. दिलेर खानाची इच्छा अशी होती की आपण सगळे शिवाजीचे किल्ले आधी जिंकून टाकावेत, म्हणजे त्याला लपायला जागाच उरणार नाही. मिर्झा राजे म्हणायचे, दिलेर काही वेडायच का रे? अरे सगळे किल्ले एकदम कसे जिंकले जाणार आहेत त्याच्यापेक्षा त्याचा मुलुख उजाड करू. ज्या प्रजेच्या जीवावर तो राहतो ती प्रजा हैराण करू की नाक मोठी धरून शिवाजी राजा खाली येईल. आणि या दोघांचं कौतुक एकच, दोघांनी संगनमत केलं आणि दिलेर म्हणाला, मी किल्ले जिंकतो, तुम्ही मुलुख उजाड करा, दॅट्स ऑल. पण असं नाही झालं की माझं ऐकत नाही म्हणून मी आता परत दिल्लीलाच जाणार. मी सांगतोय ना आधी किल्ले जिंकले पाहिजे, पण आधी मुलुख. मिर्झा माझं ऐकत नाही. आय एम गोईंग बॅक टू पॅविल. हे दिलेर खानाचं फावतं म्हणून जगामध्ये विजय होतो. म्हणून जगामध्ये विजय होतो नाही आम्ही. आधी स्वतः काही करायचं नाही, येत असेल तर ते दुसऱ्याच्या तंगडीत घालता कसं येईल त्याचा विचार करायचा. आफळे काय तुम्ही छान गाता हो? हो, आमचा एक गाण्याचा कार्यक्रम आहे, येता का? आफळेनी यायचं नाही, याच्या उलट त्यांनी त्याचा गाण्याचा कार्यक्रम चालू असताना त्याला कसा त्रास होईल असा माईक लावून हिकडं कार्यक्रम करायचा. ही आमची बुद्धिमत्ता.
आणि बाकीचे सगळे लोक एकमेकाला इतके सांभाळून घेतात ती त्यांची गुणवत्ता आहे. अरे कधीतरी गुणवत्ता सुद्धा घ्यावी करी आपल्या मित्रांच्याकडून. ती गुणवत्ता असते की मला समजा वेल्डिंग यायला लागलं, मी दुसऱ्या वेल्डिंगवाल्याबरोबर वैर नाही करत, मी त्याला विचारतो तुझं काम असेल तेव्हा मला सांग बरं का, आपण दोघे म्हणून पटपट कामं करू. त्यामुळे आज भारतामध्ये कोणत्याही गोष्टीची ए वन सर्व्हिस कोणी देऊ शकतात तर त्यांच्यासाठी मुसलमान आणि ख्रिश्चनांची नावंच कौतुकानं सांगितली जातात, इतके खरंच ते कौतुकाला पात्र आहेत. आणि इतकी वर्ष हिंदूंनी ह्या शिव्या खाऊन सुद्धा हिंदू व्यावसायिक अजून शहाणे होत नाहीत की हिंदूच सांगतात की हिंदूंकडनं चांगली नाही सर्व्हिस मिळत. हे गेल्या 20 वर्ष तुंतुणं चाललंय हिंदूंचं, पण या 20 वर्षात उत्तम सर्व्हिस देऊ शकतील अशा किती युनिट्स हिंदूंनी उभी केली असतील? मी विचारलं तरी तुम्ही विचार करताय कुठली उत्तर द्यावीत, याच्यातच माझं उत्तर मिळतंय मला. उत्कृष्टातली उत्कृष्ट सर्व्हिस देण्यामध्ये आपल्या धर्माचा मोठेपणा समोरच्याच्या मनावर ठसतो, त्याला त्याच्याबद्दलचा आदर उभा राहतो. असा हिंदुत्वाचा आदर घेऊन मी चांगली सर्व्हिस देईन असं का नाही आपण म्हणत आहे? साधारणत नेहमी आपला माणूस कोण आहे कॉन्ट्रॅक्टर तुमचा, हे कळलं चालला पठ्ठ्या. मी माझ्याकडची खात्रीच देत नाही की माझी सर्व्हिस तेवढी 100% चोख असेल, माझी सर्व्हिस तेवढी 101% चांगली असेल. मी बाकीच्या खर्चाचा इकडचा तिकडचा विचार न करता टिकेकरांना वेल्डिंग येतं, मला वेल्डिंग येतं, मग आपल्यानी काय करायचं? टिकेकरांच्या समोर दुकान घालायचं, त्याला गळ्यात आणि मी गळ्यात. पण मला वेल्डिंग येतं, त्याला येतं, त्याचं चांगलं मॅन्युफॅक्चरिंग आहे. टिकेकर म्हणले चला आफळे बा आपण दोघं म्हणून एक बिल्डिंग पटकन पुरी करू, ते कॉन्ट्रॅक्ट ह्याचं कसं जाईल हा विचार माझा. एकमेकाला उचलून धरण्याची, एकमेकाला साथ करण्याची अशी जर नाही आपल्यामध्ये सवय पडली तर मग इथल्या कोळीणी म्हणतात ते खरंच म्हणावला गेलो. आम्ही दापोलीला गेलो होतो ना नाथषष्ठीला, तिथं अशा त्या कोळीणी खेकडे विकायला बसतात. मग ते जिवंत असतं तो मेले ते खेकडे किती एक, हा पाहिजे म्हटलं की ती बाहेरकडे ते मारते आणि तुम्हाला देते. ज्याला नांगे मारणाऱ्या असे खेकडे असतात. त्या कोळीणीला सांगितलं पटकन, अगं बाई त्याच्यावर टोपलं तर ठेव, बाजार चाललाय बाहेर आलाय एखादा खेकडा कोणाला चावला म्हणजे. ती कोळीण सुद्धा विनोद करून सांगते, पण तो विनोद जिव्हारी लागतो हो. ती कोळीण सांगते आपले नका काळजी करतो, यातला एकही खेकडा बाहेर येणार नाही का, सगळे हिंदू आहेत म्हणजे, यातला एकही खेकडा येणार तो बाहेर. एक वर चढायला लागला त्याच्या तांगड्याला दोघं लटकणार, त्यांच्या प्रत्येकी दोन दोन तंगड्याला आणखीन दोघं लटकणार, सगळी म्हणून परत खाली पडतील, वर जाऊ द्यायचा नाही. याला अपवाद आहेत, पण अपवादानेच नियम सिद्ध होतो तसं झाले. बहुतांशी आमचे अपवादच जास्त आहेत. दिलेर खान का जिंकत राहतात, औरंगजेब का जिंकत राहतात, कारण एक असतं. तर ठीक आहे, तुझा माझा मतभेद असला म्हणून युद्धातनं बाजूला नाही व्हायचं पटकन. मिर्झा रझान तुझं नाही ना जमत, तुम्ही मुलुक करा, आम्ही गड किल्ल्यांचं बघतो. आणि एका बाजूला पुरंदरच्या बाजूने दिलेर खानाने असा जबरदस्त वेढा जो आता काही वर्णनं जी असतात ना ती थोडी अतिशयुक्त असतात, पण तरी सुद्धा त्याच्यामधलं तथ्य मानूनच घ्यायचं असतं. मुरारबाजी देशपांड्यांचं पुरंदरावरचं युद्ध जे वर्णन केले ते युद्ध खरंच अशा तऱ्हेचं आहे की या तडफेने मुरारबाजीने तलवारबाजी केली आहे. आणि एक विशिष्ट नियमच असतो, एक विशिष्ट वेगाने तुमचे हात फिरायला लागले की डोकं उडलं तरी सुद्धा शरीराचा वेग थांबत नाही. या नियमाप्रमाणे दिलेर खानाने स्वतः हत्तीवर बसून मुरारबाजींचं मस्तक बाणाच्या तक्क्याने उडवल्यानंतर सुद्धा जे हात फिरत राहिले त्याच्यामध्ये सुद्धा अनेक सैनिकांचा खात्मा झाला. मुरारबाजींचा एक चिवट पराक्रम पाहून सुद्धा दिलेर खान तसा थरकून गेला होता की हा पराक्रम जर प्रत्येक किल्ल्यावर असेल तर आपण महाराष्ट्रात आल्यापासून एक पुरंदर घेण्यात 2 महिने घालवले आहेत, गुणाकार करा. असे शिवाजीराजाकडं आता किल्ले 150 वर आहेत, 150 × 2 वर्ष आहे का आयुष्य. याच्यानंतर शिवाजी कसा पकडायचा म्हणजे मिर्झा म्हणतो ते काहीतरी तथ्य असलं पाहिजे. शेवटी दोघांचं संगनमत झालं आणि शिवाजीराजांनी एक प्रयत्न करून पाहिला, मिर्झा राजांना पत्र पाठवून धन मिर्झा
मिर्झा, प्रामाणिकपणे सांगू मिर्झा राजे, काहीतरी संगीत चालू ठेवा असं सांगण्यासाठी मी सांगितलं ते. मला राजा होण्याचा तिळमात्रही मोह नाही, मला हौस नाही मिर्झा. माझी इच्छा अशी आहे की आज भारताचा राजा व्हायला तुझ्यासारखा दुसरा कोणीच योग्य नाही. तू सम्राट होण्याच्या योग्यतेचा राजा आहेस मिर्झाजी. खरंच तुम्ही जर मनामध्ये आणत असाल तर तुमच्या सैन्यातला एक शिपाई व्हायला मला खूप आवडेल. मला राजा व्हायची मुळीच इच्छा नाही. मला तुमच्या सैन्यातला शिपाई व्हायला खूप आवडेल. आणि तुम्ही माझा पराक्रम ऐकून आहात. मी माझी सर्व सेना तुमची नोकर करतो. आणि महाराष्ट्रच का, कन्याकुमारीच्या टोकापर्यंत सगळ्या दक्षिण भारताचा विजय मी तुमच्या पायावर व्हायला तयार आहे. आत्ता फक्त अट एक, तुम्ही राजे व्हा. तुम्ही औरंगजेबाच्या वतीनं माझ्यावर चाल करून घेता, जो मुळामध्ये धर्माच्या बाबतीत इतका असहिष्णू. हिंदू म्हणून जगण्यासाठी त्याच्याकडे टॅक्स भरावा लागतो, ज्यांना झिझिया कर वेगळे द्यावे लागतात ते सामान्य लोकांपेक्षा दुपटीनं जास्त आम्हाला कर द्यावे लागतात. तीर्थयात्रेवरती कर जिथे असतात, तीर्थक्षेत्रांवर कर असतात, त्याच्याही पेक्षा आमच्या धार्मिक उत्सवांवर सुद्धा जिथे त्रास आहे. आपल्या देवदेवतांचा जो उच्छेद करतो आहे त्याच्यासाठी तुम्ही येता एवढंच माझं दुःख आहे मिर्झा. याच्यानंतरचं शिवाजी राजांचं पत्रातलं वाक्य फार सुंदर आहे. ते म्हणाले, मिर्झा तू मला जर एकट्याला भेटलास तर मी तुला एक पत्र दाखवीन जे मी शाहिस्ते खानाकडनं मिळवलंय. शाहिस्ते खानाकडनं मिळवलं या शब्दाचा अर्थ लाल महालावर जो शिवाजी राजांनी हल्ला केला त्याच्यामध्ये नुसती खानाची बोटं तोडून राजे नाही पळाले, तिथल्या पत्रव्यवहाराच्या सुद्धा थैल्या पळवल्या आहेत. कारण या पत्रव्यवहारातनंच समजू शकतं दिल्लीमध्ये कोणाचे कोणाशी कितपत कसे संबंध आहेत. अनेक गुप्त गोष्टी या पत्रांमध्ये असतात. शिवाजीराजे मिर्झा राजाला एक पत्र दाखवायला उत्सुक आहेत, जे पत्र औरंगजेबाने शाहिस्ते खानाला लिहिलं आहे. आणि त्या पत्राचा मसुदाच असा होता की आता राजपुतांमधला मिर्झा फार डोकं वर करू लागलाय, धोक्याचा झालाय, याला लवकरात लवकर कसा संपवायचा याचा आपण विचार केला पाहिजे. राजकारणामध्ये कुठलंच व्याद मोठं झालेलं कोणाला चालत नसतं. शिवाजी राजांना ते पत्र दाखवायचंय, मिर्झा अरे जी माणसं तुला कधी उचलायचा याचा विचार करतायत त्यांच्याशी प्रामाणिक राहून तू मला त्रास देतोयस. शिवाजी राजांचं आणखीन एक हिंदी तर्जुम्याचं वाक्य फारच सुंदर आहे. ते म्हणतात, मिर्झा अरे उसकी इच्छा ही ऐसी है, उसकी इच्छा ही ऐसी है कि जंगल में दो सिंह आपस में लड़ मिड़ कर घायल तथा श्रांत हो जाए, परिणाम शृगाल ही जंगल के सिंह बन बैठे. अरे त्याची इच्छाच ही के जंगलातल्या सिंहांनी युद्ध करून मरून जावं, ज्यायोगे बाकी उरलेल्या कोल्ह्यांनी या सगळ्या जंगलाचं सिंहत्व घ्यावं. तू कशासाठी वेडेपणा करतोस का कोणाष्टोक. मिर्झा राजे नाही बदले. राजांची एकांतामध्ये भेट घ्यायला त्यांनी नाही परवानगी दिली आणि हात बांधून पूर्ण शरणागती घेऊन यायला सांगितलं. राजांनी त्या क्षणाला शरणागती पत्करली, काही काळ मान्यता दिली. लोकांना वाटलं मिर्झा राजांचा विजय झाला. पण मिर्झा राजांच्या बरोबर एक पाश्चात्य मनुष्य सुद्धा इंग्लिश होता, मनुची नावाचा. त्यांनी फार सूचक शब्दात सांगितलं, मिर्झा नेहमी तुम्ही बुद्धिबळ खेळता, इतकी वर्ष राजकारणात घालवली आहे, मग इतकं समजायलाच हवं की पुढच्या राजाला आणखीन मोठ्या संकटात टाकायचं असेल तर एखाद्या वेळेला प्यादं दोन पावलं मागं घ्यावंच लागतं. हे मागं घेतलं म्हणजे तुमच्या घोड्याचा विजय नसतो, त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू झालं हे तुला कळलं पाहिजे. बुद्धिबळ असलेल्यांना, बुद्धीचं बळ असलेल्यांना. मिर्झाला कळत नव्हतं असं नाही, पण गडबड झाली अशी. शिवाजीराजे हात बांधून आल्यानंतर ते विचारतात, मिर्झा माझ्या प्रजेची चाललेली नासाडी मला बघवत नाही म्हणून मी खराब आहे, अन्यथा तुझ्या तलवारीला तलवार भिडवायला मला त्रास नव्हता, पण दोन्ही बाजूला हिंदूंची हानी होते ती मला होऊ द्यायची नाही म्हणूनही मी तुझ्याकडे आलो आहे. आणि तिसरी गोष्ट न सांगण्यासारखी आहे, कारण शिवाजी राजांना सुद्धा
कुठल्या तरी माध्यमाने का होईना, एकदा दिल्ली काय ती बघायची इच्छा आहे. आणि ती सुरक्षितपणे बघायची असेल तर ह्याची थोडीशी कृपा आवश्यक आहे. तिथल्याच पार्लमेंटचा एक वजनदार मनुष्य आपला असला म्हणजे मला जरा संसद बघून यायला सोपं जाणार आहे. तिसरा उद्देश अर्थात सांगण्यासारखा नव्हता, पण मी काही कारणांसाठी तुझ्याकडे आलोय. शिवाजी राजांच्याकडे तह करताना मिर्झानी एक विवेक असा केला, पहा हा, आत्तापर्यंत सिद्धी जौहरच्या मागण्या, शास्ताखानाच्या मागण्या आणि औरंगजेबाचा संदेश खरा होता, मिर्झाच्या मागण्या याच्यात प्रचंड फरक आला. सगळे किल्ले द्या असं मिर्झा राजाने म्हटले. आता असं करूया, तहामध्ये फक्त 12 किल्ले आणि त्याच्या खालचा जवळजवळ एक 15-20 लाखाचा मुलुक इतकाच तुमच्यापाशी राहील, बाकीचे किल्ले बादशहाला दिले जातील. मान्य झालं. एक ज्ञानबाची मेघ आहे का, मिर्झा राजे म्हणतात कोकण भागातले तुमचे किल्ले पण आम्हाला हवेत, काय करूया. शिवाजी राजे म्हणले मी द्यायला तयारच आहे, पण अट एक आहे, कोकण भागामध्ये सिद्धीचा जंजिरा पण आहे, तो पण घ्या. शिवाजी राजांचं सरळ राजकारण चाललंय, मुघलाच्या चपलेनं सिद्धी मारायचा, तो आतापर्यंत जिंकता आलेला नाही. या झंगडला कोणी उत्तर द्यायचं? औरंगजेबाला तुम्ही विनंती करू शकता, तुम्ही मुघलांचं तुमचं सामर्थ्य वापरू शकता, तुम्ही जंजिरा घ्या. मिर्झा राजे म्हणतात जंजिरा नाही घेत आला तर, नाही मग तो नाही घेत आला तर मग बाकीचे कोकणातले माझे नाही केले जाणार. रस्ता रुंदीमध्ये काढून टाकायचं असेल तर सगळं काढायचं, नुसतं फक्त माझे किल्ले नाही काढायचे, मग जंजिरा पण तुम्ही घ्या. जंजिरा नाही म्हटले, म्हटलं ठीक आहे. त्यामुळे जवळजवळ कोकणातले 20 किल्ले तसेही राजांच्या हातात राहिले. झालं झालं झालं, तहाचं प्रकरण झालं. दुसरं एक गणित त्याच्यामध्ये उभं झालं. मिर्झा राजा जयसिंगांनी विनंती अशी केली की आम्हाला मुघलांना फक्त तुमचीच स्वारी महत्वाची नाही आहे, विजापूरकरांना सुद्धा संपवायचं आहे. अरे बापरे, म्हणजे आदिलशहावर पण तुम्हाला स्वारी करायची आहे? हो, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करा. शिवाजी राजांनी त्या काळामध्ये आदिलशहाची स्वारी करत असताना नेताजी पालकरांबरोबर एक खोट्या खोट्या भांडणाचा बनाव केला आणि नेताजी पालकर शिवाजी राजांपासून फुटून आदिलशहाला जाऊन मिळाला. एक सेनेचा तुकडा घेऊन मिळाला. दिलेर खान तिथे सरकला. ते म्हणतात मिर्झा याच्यामध्ये प्रचंड मोठं राजकारण चाललंय, आपण एका बाजूने दाखवायचं आदिलशहाच्या अंगावर जातोय, दुसऱ्या बाजूला शिवाजीचाच प्रति शिवाजी म्हणून ज्याला म्हणतात तो नेताजी पालकर आदिलशहाकडनं येतोय, हे लक्षण काही चांगलं नाही. आणि ही जर गडबड होणार असेल तर युद्धाच्या गडबडीमध्ये शिवाजी राजांचं मग आता काही होऊ शकतं. मिर्झाला दिलेर खानाचा मानस कळला. युद्धामध्ये काहीतरी दगाफटका करून दिलेर एखाद्या वेळेला शिवाजी राजांना संपवेल, जे प्रचंड विचित्र होणार आहे. म्हणून शेवटी मिर्झाने एक बेत केला, दिल्लीला जावे राजे औरंग्याला भेटावे राजे, कृपा संपा दोनी यावे राजे, महाराष्ट्र देशी. एक सोपा उपाय सापडला. संभाजी राजांच्या नावे मुघलांचीच मनसब मागवली. 5000 मनसबदार शंभूराजानं केलं. शंभूराजे वयाच्या 8व्या वर्षी मुघल दरबारचे मनसबदार होते. आता शिवाजी राजांनी स्वतःचं डोकं त्याच्यातून काढून घेतलं, स्वतःची मान सोडून घेतली की मी मनसबदार होणार नाही, माझ्या मुलाच्या नावे मनसब पाठवली तर चालेल. एक काम भागलं होतं. आणि मिर्झाने पटकन दुसरा डाव टाकला, असं करा अनायसे तुमचा मुलगा मनसबदार आहेच. औरंगजेबाचा संशय खोटा नव्हता. आपण चुकीचं करतोय हे मिर्झाला सुद्धा मन खात होतं. म्हणून मिर्झा राजांनी एक मध्यम मार्ग असा सांगितला, तुम्ही शंभूराजासह दिल्लीस जावे, आलमगीरास भेटावे. तुम्ही तुमच्या निष्ठा त्या ठिकाणी वाहणार आहात म्हटल्यानंतर तिथून फारसा त्रास होणे नाही. एखाद्या वेळी शक्यता अशी आहे की अख्खी दख्खनची सुभेदारी तो आपणास देऊन टाकेल. मिर्झा राजांचा मानस बघा किती मोठा चाललाय तो. कारण आत्ता शिवाजी राजांचं राज्य जे आहे ते महाराष्ट्राच्या नकाशाच्या तुलनेत 3 जिल्हे इतकंच आहे.
मिर्झाराजे आणखीन एक मोठं त्याच्यामध्ये आमिष दाखवतात की आलमगीर जर प्रसन्न झाले तर आत्ता जेवढा दक्षिण प्रांताचा नकाशा दिसतोय तो सगळा त्यांच्या हाताने तो तुमच्या पदरात टाकेल. न लढता, न युद्ध होता, न कुठलीही हानी होता, न प्रजेची हानी होता, न पैशाची हानी होता, न सैन्याची हानी होता, केवढा मोठा लाभ तसा दिसतोय लक्षात घ्या. आलमगीरास प्रसन्न करून घ्यावे. पण तुमच्या आजोबांनी, तुमच्या वडिलांनी सुद्धा असेच पाठशहास प्रसन्न करून आपल्या हाताखालची प्रजेमध्ये धर्मराज्य उभे केलेच आहे. पण संपूर्ण महाराष्ट्र जर आपल्या सत्तेमध्ये एका काही गोष्टीनं येत असेल, त्याच्यावर जर आपली एक चांगली हुकूमत उभी करता येत असेल, तर ही संधी वाया का दवडता? शिवाजीराजांना तो विचार मात्र खरंच पसंत पडला. गोष्ट खरी आहे, आलमगीरांची जर मैत्री काही क्षणापुरती जरी संपादन केली तरी सुद्धा बाकीचा राहिलेला महाराष्ट्र पदरामध्ये घेणं, दक्षिणेची सुभेदारी, दक्षिणेचीच का दक्षिण प्रांताची सुभेदारी मिळेल. शिवाजीराजांनी मान्यता दिली. आम्ही दिल्लीला जायला तयार आहोत. आईसाहेबांच्या कानी वार्ता घातली. जिजाऊ म्हणाल्या, धन्य हात राजे, आत्तापर्यंत स्वारीवर एकटेच जात होतात. किमान आम्हाला आशा होती की शंभूला हाताशी धरून तरी पुढे काही करता येईल. आज आता तुम्ही सांगता की संभाजीराजांनाही घेऊन जाणार. आणि जर आपला या दिल्लीच्या प्रवासामध्ये काही प्राणनाश दोघांचा झाला तर मग महाराष्ट्राने कोणाच्या मुखाकडे पाहायचंय ते एकदा सांगा. राजे म्हणतात, मासाहेब, आपली शक्ती एवढी अगाध आहे की असे अनेक शिवाजी निर्माण करण्याचं सामर्थ्य आई तुझ्यात आहे. जरी समजूत काढण्यासाठी म्हटलं असलं तरी ते खरंच खरं होतं. कारण जिजाऊंनी संस्कारच असे केले होते की या संपूर्ण राज्यामधले नीतिमान कोणाला म्हणायचं तर फक्त एकटे शिवाजीराजे नव्हे, जेवढी सेना हाती होती, जेवढे अधिकारी होते, ते सर्व त्याच नीतिमत्तेनं उभे आहेत. म्हणून तर शिवराज्याला एक वेगळा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त होतो. आई, तू तेवढी समर्थ नाहीस का? आणि हे साहस आपण स्वीकारल्याशिवाय कोण करणार आहे? उद्या नरकासुराचं राज्य आपल्याला बर्बाद करायचं असेल, उद्या कंसाच्या राज्यावरती वचक लावायचं असेल, परवा जरासंधाच्या राज्याचा विचार करायचा असेल, तर गोपालकृष्णाने यमुना ओलांडायला नको का? गोकुळची रासक्रीडा सोडून बाहेर पडायला नको का? रावणाच्या राज्यापर्यंत पोचायचं असेल तर रामचंद्राने अयोध्या ओलांडायला नको का? माझ्याच घरामध्ये बसून इंटरनेटवरनं रावणाला मारू इतका तो नेटवर्कमध्ये सापडणारा कोणी आहे का? आपल्याला ओलांडलं पाहिजे ना. आणि शेवटी आईचा निरोप दोघांनी घेतला. फक्त 2000 फौज घेऊन राजे बाहेर पडले महाराष्ट्राच्या. आई विचारते, का रे शिवभा, सोडुनिया आईला का आपुल्या रे सोडुनिया आईला का आपुल्या रे दूर जास शहणा सरदार मोठा काय बोलू रे तुझा शहणा सरदार मोठा काय पोदूरे तुझाश देवकीला सोडुनिया नंदलाला चालनासी देवकीला सोडुनिया नंदला चालनासी माय कौसल्या पुसे का रामचंद्र दूर जास माय कौसल्या पुसे का रामचंद्रा
शिवरायांकडून दुसऱ्यांदा मृत्यूपत्र करून घ्यावं लागलं की याही गोष्टीत प्राणनाश झाला तर काय करावं. अर्थात शिवरायांनी पुन्हा एकदा स्वराज्याशी अशी जबरदस्त मूठ बांधली, प्रत्येक किल्ल्याला, प्रत्येक सैनिकाला, प्रत्येक नागरिकाला असा निरोप पाठवला जो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये दोष झाला तो पुनरावृत्त होऊ नये, म्हणजे कोणीही कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. कारण एकदा आम्ही उत्तरेकडे गेलो की आमच्याबद्दल कोणतीही अफवा उठू शकते. धडाधडा धडाधडाने ते सैन्य येतील, तलवारी घेऊन माणसं येतील आणि सांगू लागतील, अरे शिवाजी राजा तर तिथे मेला, शिवाजी राजा तर तिकडे संपला, शिवाजी राजांनी आपल्या स्वराज्यातले सगळेच किल्ले त्यांना देऊन टाकायला सांगितले, द्या पटपट पटपट पटपट. शिवाजी म्हणतो की खेळ संपला. शिवाजी राजांच्या शिक्क्याचे पत्र असेपर्यंत कोणीही मी जिवंत आहे अथवा मृत आहे या कुठल्याच अफवेवर विश्वास ठेवू नये. जे होईल ते जिजामाऊली सांगतील त्यावर विश्वास ठेवावा. दुर्दैवाने ह्यात प्राणनाश झालाच तर जिजाऊ मासाहेब सांगतील त्या पद्धतीने पुढचे स्वराज्य चालू राहिले पाहिजे. कारण आम्हाला सातत्याने हे दाखवायचंय, स्वराज्य चालवायचंय तत्वासाठी, माणसांसाठी नाही. मनुष्य येतील जातील, कोणाही माणसासाठी तत्वाचे काम थांबता कामा नये. स्वराज्य चालूच राहील. आजवर केलेली राज्यघटना अतिशय कडकपणे आणि कटाक्षाने पाळली जाईल. अर्थात शिवरायांनी स्वराज्य सोडताना काही परीक्षा पण घेतल्या आहेत, त्याच्या कथा आपल्या मध्ये प्रसिद्ध आहेत. खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंथड्या. दुर्दैवाने स्वल्पविरामच चुकलाय, जाल पुढे चिंधड्या काय. खबरदार जर टाच मारून जाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. तो चिंधड्या हिकडचा तिकडं गेल्यामुळे सगळा गोंधळ करून बसलो आपण कवितांचा. पण अशा अनेक परीक्षा घेतलेल्या आहेत. राजे अचानक काही माणसं घेऊन रात्रीच्या वेळेला किल्ल्यांवर जात होते. कारण किल्ल्यावरच्या किल्लेदाराला सूचना अशी असे की रात्रीची 10 साधारण आसपासची एकदा तोफ वाजली की दरवाजे बंद करायचे, ते दुसऱ्या दिवशी पहाटे उघडणार. यात बदल करायचा नाही, काहीही झालं तरी आणि कोणीही सांगितलं तरी. वर्ण ऑर्डर आहे असं कोणी सांगायचं नाही. नियम हा आहे, असाच नियम पाळला गेला पाहिजे. ओके. आणि नेमके राजेच सैन्य घेऊन उभे दारात. किल्लेदार दार उघडा, दार उघडा का, आमच्या मागे शत्रू पाठलाग करतोय. किल्लेदाराने सांगावं तटबंदीवर उभारून, राजे पायथ्याशी बसा, तुमचं सैन्य तटबंदीच्या पायथ्याशी ठेवा. गडावर हारे सुरू होतील, हारेकरी सगळ्यांना हाका घालतील, तोफा तयार झाल्या, मशाली तयार झाल्या, बंदूकधारी तयार झाले, धनुष्यबाणवाले तयार झाले, दगडांच्या राशी तयार झाल्या, शत्रू किल्ला चढून सुद्धा वरती येणार नाही. शत्रूकडे काय पाहायचं ते आम्ही पाहून घेऊ. अरे पण शत्रूने काही तोफेचा गोळा, शत्रू तोफ गोळा टाकत नाही, तो आपल्या टप्प्याच्या पलीकडे आहे, आमची तोफ त्याच्यावर नजर ठेवून आहेत, तोफवाले नजर ठेवून आहेत. अहो मला आत घ्या. दार उघडणार नाही. किल्लेदार तुम्ही कोणाशी बोलताय? शिवाजी राजाशी. क्षमा असावी राजे, राज्य माणसाच्या बोलण्याप्रमाणे नाही बदलता कामा हे तुम्हीच शिकवलंय. घटनेप्रमाणे कायदा पाळला गेला पाहिजे. प्रत्येकासाठी कायदा वेगळा नाही, तो शिवाजी राजांसाठी सुद्धा वेगळा नाही. दार उघडली जाणार नाहीत. त्याचे परिणाम भयानक होतील. असे दम 300 वर्ष महाराष्ट्रात बरीच माणसं देतच होते. पण आता महाराष्ट्र बदलायचा असेल तर किमान ही दमदाटी तरी बंद व्हायला हवी. पण पहाटे 5 दरवाजे उघडले, राजाने आत घेतलं. राजाने अवतार असा घेतला होता, असा असा तिळपापड झालेला, लाल बुंद झालेला राजा आता तलवार घेऊन सब दिशेत कापणार त्या किल्लेदाराचं डोकं. ही हराम कर, मला दरवाजे उघडत नाही. आणि किल्लेदाराने शांतपणे येऊन समोर तलवार ठेवावी,
हात जोडून बसून राहावं गुडघ्यावर. राजे, तुम्ही म्हणत असाल मी चुकलो तर तुमच्यासाठी मरायलाच आम्ही सैन्यात आलो. राजे, प्रश्न येतच नाही, तुमच्या हातून मृत्यू असेल तर आम्हाला दुःख कशाचंच नाही, पण नियमपालनामध्ये मृत्यू आला आम्हास त्याचे दुःख नाही. उडवा गर्दन. आणि असं साध्या किल्लेदाराने सुद्धा म्हणावं. मग शिवराय त्यांना उठवून हृदयी लावायचे आणि सांगायचे, किल्लेदार, आता मला स्वराज्याची काळजी नाही, आता मला खात्री झाली मी असलो नसलो स्वराज्य असंच उभं राहणार. ते तत्वाने चालतंय, ते नियमाने चालतंय, ते कायद्याने चालतंय, ते नीतीमूल्याने चालतंय, मला त्याची काळजी नाही. अर्थातच राजे इथून जेव्हा निघाले तेव्हा उत्तर प्रांतामध्ये आपल्याला कोण मदत करू शकतील याची माहिती, याची बातमी कोणीही घेणारच चतुरस्त्र माणूस. कोणकोण मराठी माणसं आत्ता उत्तरेमध्ये आहेत, किंबहुना त्यातली हिंदी कोणकोण माणसं आपल्याला मदत करणार आहेत, अर्थात माझ्या सुरक्षेची मोहीम कोणावर आहे. शिवाजी राजे आणि शंभूराजे सुरक्षित राहतील तिथे याची खात्री कोण घेणार? मिर्झा राजा जयसिंगाने स्वतः खात्री घेतली. इतकंच नव्हे तर हवाला दिला स्वतःच्या मुलाचा, माझा मुलगा रामसिंग त्या ठिकाणी आहे, तो संपूर्ण तुमच्या सुरक्षेची जबाबदारी घेईल, अजिबात काळजी करू नका, खुल्या मनाने तिथे जा, आलमगीरास प्रसन्न करा, प्रजेचा खूप मोठा लाभ आपण कराल, प्रजेचा खूप मोठा लाभ आपण कराल. आणि मग निघाले महाराज. अरे रायगडाहून सिंह चालला, रायगडाहून सिंह चालला, रायगडाहून सिंह चालला, छावा त्याचा भला सवे सुत संभाजी शोभला, सवे सुत संभाजी शोभला. रायगडाहून सिंह चालला. एक एक टप्पा ओलांडत महाराज चालले. महाराजांच्या प्रवास खर्चासाठी सुद्धा 1,00,000 रुपये मुघलांकडून आलेत, बरोबर काही बारदाना घेऊन चाललेत. पण जाता जाता औरंगाबाद बघून राजांना पुढे जायचं होतं. ते देवगिरीचं वैभव पाहिलं, ते ढासळलेले बुरुज पाहिले, ते भग्न झालेलं सिंहासन पाहिलं. उगाचच मनामध्ये चरका येऊन गेला, माझ्या स्वराज्याचं नाही ना होणार असं पुढल्या वर्षी. एवढ्या शक्तीनं उभे राहिलेली ही सिंहासनं होती, पण एकेका दोन दोन युद्धामध्ये ढासळली ती कायमचीच ढासळली. माझ्या स्वराज्याचं नाही ना होणार असं पुन्हा हृदय सांगायचं. आपण सगळ्यांचे विचार बदललेत, नाही होणार असं, नाही होणार असं. आणि एक एक टप्पा पार करता 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 पुढे जाताना अशी बातमी आली, राजे आपल्याला दिल्लीपर्यंत जायचंच नाहीये, औरंगजेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो मोठा दरबार भरायचा आहे त्याची आता जागा बदलली आहे, आग्र्याच्या किल्ल्यामध्ये तो विषय होणार आहे. अरे चा हो का, ठीक आहे, फार काही अंतर नाही, आग्र्यामध्ये जाऊ. आग्र्याचा किल्ला बऱ्याच लोकांनी बघितला असेल नाही, पण आम्ही सुद्धा खूप वेळा बघायला गेलो किल्ला. आणि त्या गाईडला सारखा त्रास दिला आणि विचारलं की या आग्रा शहरामध्ये जेव्हा शिवाजी महाराज आले होते तेव्हा ते कुठं उतरवले होते, ती जागा दाखवणार आहे. ते 2 महिने ते तिथं राहिले होते, पण तो मालूम नाही शिवाजी महाराज कुठं राहिले होते. जर तिथे एखादा तमिळनाडूचा राजा जाऊन राहायला आला असताना तर तिथे जाऊन जयललिताने असा थैथयाट केला असता दिल्लीत की एक जागा दाखवा, नाही तर कुठली तरी जागा त्यांच्या नावे बांधा, त्यांना माझ्या राजाचं नाव द्या तरच जाते. आपल्या आदराच्या स्थानाबद्दल असा हट्ट भाई, जाऊ दे.
की शिवाजी महाराजांचं एवढं मोठं नाव आग्र्यामध्ये असताना सुद्धा दाखव ना, तीच वास्तू दाखव ना. फक्त जाऊ दे, वास्तू नाही दाखवता आली ना तरी सुद्धा एक आनंदाचा विषय आहे. आग्र्याच्या फोर्ट समोर शिवाजी महाराजांचा आता पुतळाच आहे, ढँट ढँट पुतळा आहे. तिथे अश्वरूढ आपला उभा आहे. मग तिथे विचारावं लागतं, हे कोण? आतमध्ये बऱ्याच लोकांची माहिती सांगितली जाते, यांनी इतकी वेळ राज्य केलं, यांनी इतकी वेळ राज्य केलं, यांनी इतक्या वेळ राज्य केलं, यांनी इतक्या वेळ राज्य केलं, यांनी इतक्या वेळ राज्य केलं. हे अश्वरूढ पुतळा जो आम्हाला बाहेर दिसतोय, यांनी कुठं राज्य केलं? आग्र्यात. आग्र्यात नाही केलं. मग ज्यांच्याकडं बघून चांगलं राज्य करावं लागलं ते हे पांडुरंग हरी वासुदेव हरी. सातत्याने वरपर्यंत तरारा राजाचा असं आहे की पठ्य मी येत नाही तोवर तुमच्या मिजाशी येत आलो म्हणजे कावड्याला पडेल. एक तर्क या ठिकाणी असा दिसतो की राजे उत्तरेमध्ये जाताना प्रत्येक गोष्टीची माहिती घेत आहेत की मराठी माणसाला त्या काळात मराठी माणसं खूप मदत करत होती, त्यामुळे कोणकोण मराठी माणसं परकीय मुलखामध्ये आहेत, कोणकोण ह्या पद्धतीनं आहेत, कोणकोण आपल्या प्रेमाचे आहेत, त्यांना पटपट पटपट आपण संपर्कात घेतलं पाहिजे, त्यांची माहिती घेतली पाहिजे. अशी माहिती घेत 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 राजे आग्र्याला पोचले. तोपर्यंत मी काल आपल्याला तो विषय सांगितला होता, परवीही सांगितला की शंभूराजांची मोठी विलोभनीय अवस्था होती. त्यांना ते सगळं जे काही दिसत होतं, ओ बो 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 बो, म्हणजे साधारणतः रत्नागिरी कुडाळ कशेळी ह्या रेल्वे स्टेशन बघणारा माणूस अचानक मुंबईच्या बोरीबंदर स्टेशनला जर उतरला तर ती जी काही अवस्था होती, अरे बापरे, म्हणजे दिवसात नाही येणाऱ्या दोनच लोकल मला माहीत होती रत्नागिरीत. इथे म्हणजे दर मिनिटाला जाणाऱ्या लक्षावधी लोकल, दर मिनिटाला उतरणारे सहस्रावधी माणसं, दर मिनिटाला इकडचं तिकडचं, कसलं डेंजर आहे राव. तसं जसजसं आग्र्याकडे जावं तसतसं त्यांच्याकडची सगळी वैभवाची पद्धत, त्यांच्या सगळीकडचं चैनी पद्धतीची, त्यांच्या सगळी वागणुकीची तऱ्हा त्यांच्या बाजूला वागाव. लक्षावधी सरदार, लक्षावधी दरकदार, त्यांच्या रांगा, त्यांच्या घोड्यांच्या रांगा, ह्याच्या रांगा, त्याच्या रांगा, ते सगळी बजले बाजारपेठ असं सारखं वाटायचं. काय वैभव आहे, काय वैभव आहे. आणि आग्र्याला कसे वसे राजे जिथं पोचले, रामसिंगांनी स्वतः स्वागतासाठी येणं जिथे अपेक्षित होतं, औरंगजेब फार तयारीचा होता, त्यांनी रामसिंगाला खाजगीवरती नेमका पहाऱ्याला नेमला. रामसिंगाला जाता येईना, दुसऱ्या कोणाला सांगता येईना, दुर्दैव तिथंच मार खाऊ लागलं. रामसिंगांनी त्याचा मुंशी पाठवला, गिरधरलाल मुंशी, तो आग्र्याला महाराजांच्या स्वागताला. महाराजांनी तोही अपमान सहन केला मान्य, कारण राजांच्या मनामधली कल्पना वेगळी चालली आहे. लक्षात घ्याताना आलमगीराला काही करून भेटायचं आहे, आलमगीराला प्रसन्न करून अनेक राजकारण आपल्याला दक्षिणेकडची साधायची आहेत, थोडं फार गडबड नाही करायची. गिरधरलाल मुंशाचे सुद्धा स्वागताला घेऊन राजे आले. काही इतिहासकारांच्या पुस्तकात लिहिले की त्यांनी छावणी टाकली होती, श्यामियाना टाकल्या होत्या, त्यात राहिले होते. पण अनेक पुस्तकांचं त्याच्यामागचं बहुमत आहे, ते कुठल्या तरी चांगल्या बळकट बांधीव अशाच वाड्यातमध्ये राहत होते. मोठा जवळजवळ 1,000-1,500 बरोबर त्यांच्या माणसं आहेत, घोडदळ आहे बरोबर. आणि या सगळ्या स्वारांना घेऊन ते त्या ठिकाणी राहत आहेत. 12 मेची तारीख होती. संगीत द्या, आता बादशहाची त्यांची भेट द्यायची आहे मला. 12 मेची तारीख, आधी मुळात उत्तरेचा उन्हाळा आपल्या चौपट, त्यात मे महिना, त्या मेचा सुद्धा असाच उपयोग जास्त व्हायचा. जाता का 1 मेला, पुढच्या दिवशी 2 मेला, इकडं 12 मेला जायचो. 12 मेचा इतका विचित्र उन्हाळा त्या ठिकाणचा असह्य होत असताना, ज्या मुहूर्तावरती दिवाणी आममध्ये आपल्याला प्रवेश करायचा होता, तिथे सुद्धा त्यांचं स्वागत करायला रामसिंगाला येता आलं नाही. पुन्हा एकदा त्या मुंशांच्या ह्यांच्या त्यांच्या गडबडीमध्ये वेळ चुकली आणि दिवाणी आमचा दरबार संपून नेमका दुपारी 12 वाजायच्या सुमाराला सूर्य डोक्यावर आलेला असताना दिवाणी खासचा दरबार सुरू झाला. पण नेहमीच्या दरबारापेक्षा औरंगजेबाने प्रचंड मोठी तिथे सुरक्षा लावलेली दिसली.
जवळजवळ 1,500 ते 2,000 रक्षक त्याच्या शेजारीच उभे होते. हे तर हॉरर पाहिजे. हॉरर. आपल्याला श्रीनी माऊलीने बोलवलं पाहिजे. अरे आता काय त्यांना लक्षात यायला लागला. आता औरंगजेबाचा दरबार आहे, तिथे काय वृंदावन गार्डन काय. 1,500 ते 2,000 रक्षक उभे केलेत त्यांनी स्वतःच्या सिंहासनाभोवती कडक करून. का? साहजिक आहे, शिवाजी राजाला त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. त्यांनी आपल्या मामाला विचारलंय, मिस्टर शास्ता खान मामा, की ज्याला मी भेटणार आहे ते कसं काय प्रकरण आहे. बर, शास्ता खानाने त्याचं नरसिंह रूपच बघितलंय. तो भिंतीत न येतो, तो दारातनं सुद्धा येऊ शकतो. आणि असा काही क्षणापूर्वी तिथं बघितला होता, धाडकन उडी मारली तर तो पलंगापाशीच होता. म्हणजे त्याची लॉंग जंप किती मोठी आहे याचा साधारण त्याला अंदाज असल्यामुळे. शिवराज मराठा गडी 25 हात उडी मारतो सक्त, मारतो सक्त. बाबा रे, तुझा पहारा कसा ठेवायचा बघ. म्हणून सुद्धा औरंगजेब शहाणा झाला होता. जिथून पटकन उडी मारता येणार नाही इतक्या अंतरावर यांना ठेवा. औरंगजेब अत्यंत सावध रीतीनं त्याच्या आसनावर बसलाय. समोर न पुकारा झाला, राजे आले. संगीत चालू. धा धा धिन ता किट धा धिन. औरंगजेबाच्या दरबाराचा नियम आहे, मान वर करून सुद्धा कोणीही बघायचं नाही, पण आवाज हळू ठेवायचा, माझा ऐकू येईल असं ठेवा. एकमेकांकडे बघायचं असेल तरी सुद्धा हनवटी छातीला टेकूनच एकमेकांकडे बघायचं. हास्य विनोद नाहीत, गप्पा टप्पा चालणार नाहीत, कुजबुजही दरबाराला ऐकू येता कामा नाहीये. अतिशय चोख इमामानी ही दिवाणी खास, म्हणजे खास लोक सरदार दरकदारांसाठी असलेला दरबार आहे. चालू दे भाई. रामसिंगाने समोर येऊन मुजरा करून फक्त सांगितलं, आलमगीर जा बना. शिवाजी राजा भोसला. सगळ्या दरबाराच्या अंगात मुंग्या आल्या होत्या. ज्याचं नाव घेतल्यानंतर चाल काय विचारल्यावर ह्या सगळ्या दरबारांनी माना खाली घातल्या होत्या. एकही पठ्या मानवर ज्याच्याकडे बघून करायला तयार नव्हता. आले राजे बहुतेक. धीम्या पावलाने शिवाजी राजांचा, शंभराजांचा प्रवेश दरबारामध्ये झाला. मात्र औरंगजेब त्यांच्यावरची नजर काढेना, ते औरंगजेबावरची नजर काढेनात. इच्छा एकच होती, याची खासगी भेट घ्यायची होती. हो, इतक्या लोकांदेखत काहीच होण्यासारखं नव्हतं. राजे आग्र्याला मुक्कामाला आल्यापासून रामसिंगाच्या मागे लागले होते. दिवाणी आम दिवाणी खास सगळं नंतर करू, आधी मला आलमगीराची प्रत्यक्ष भेट द्या, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. एकट्याला भेटायला आलमगीरही तसे घाबरलेले होते. म्हणजे रक्षकांसह भेटा तो प्रश्न नव्हता, पण दरबारात सगळं नाही बोलता येणार आहे. एकट्याला गाठून जे बोलायचं होतं ती संधी कुठंतरी हुकत होती. शेवटीची आहेराची होती ती ताटं ठेवली, समोर ठेवली. औरंगजेबाने खुणेने इतकंच सांगितलं, शक्यतो दूर उभं करा. मग शेवटी सगळ्यात शेवटचा मनसबदार 5,000 मनसबदार. ते शंभूराजे 5,000 मनसबदार होतेच. त्यांना तिथे उभं आणि त्या मनसबदारांचीही रांग संपत 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 असताना शेवटच्या जागेवर राजांना आणून उभं केलं की हो. तरीही राजे थांबून आहेत, अजून आशा सुटत नाही आलमगीराला भेटता येईल. एवढ्या दरबारी लोकांना सन्मान देण्यासाठी मानाचे पोशाख वाटायला सुरुवात झाली. चालू ठेवायचं, चालू ठेवायचं. ज्याला खिलत वाटणं असं म्हणतात, ती खिलत वाटायला सुरुवात झाली. प्रत्येकाच्या समोर मानाचा पोशाख घेऊन हुजऱ्या येतोय, त्याला त्याला तो देतोय. पण रांगेमध्ये शिवाजी राजांना वगळलं गेलं आणि हुजऱ्या पुढे गेला. राजांनी थोडं डोकावून पाहिलं तर त्यांच्या पुढे 2 क्रमांकिनी जसवंत सिंग उभा होता, ज्यांनी मिर्झा बरोबर तो महाराष्ट्रात आला होता मागच्या काळात, जो कोंडाणाच्या पायथ्याशी उभा होता, कोंडाण्यावरच्या आपल्या मारामुळे ज्यांनी पळ काढला होता तो जसवंत. 2 क्रमांनी आपल्या पुढं उभा,
आपलं पोर त्याच्या मागं उभं केलेलं. मुळात शिवाजी राजांचा संताप आणखी अनावर होण्याचं कारण ते बादशहाचा सरदार म्हणून आलेच नव्हते. मी बादशहांचा एक स्वतंत्र राज्य असलेला मित्र आलोय. मला तुम्ही VIP रांगेतच उभं केलं पाहिजे होतं. मी तुमचा अंमलदार कधीच नाही नव्हतो. आणि आपल्या मित्र राजाला कसं वागवतात इतका सुद्धा ज्याच्याकडे विवेक नसेल. आणि हेतू पुरस्सर जर अपमानच करण्यासाठी आम्हाला एवढे 500 कोस आणला असेल तर उसको भी दिखाना चाहिए महाराष्ट्र क्या होता है. उसको भी दिखाना चाहिए महाराष्ट्र क्या होता है. तुझ्या या वैभवाला घाबरून काय कोणी तर गप्प बसणार आहे काय. सगळ्या दरबारचं छत हादरून जाईल असा राजाने दरबारात आवाज काढला. राम सिंग बाहेरचे पहारेवाले सुद्धा जे गळबटले. कोणाला हाक मारली. रामसिंग धावत आला. काय हो राजे हमारे सामने कौन खड़ा है. वो जसवंत सिंग राजे. कोंडाण्याच्या पायथ्याशी आमच्या सैनिकांकडून मार खाल्ल्यानंतर ज्यांनी पाठीवर वार घेत पळून गेला तो पळपुटा आमच्या समोर उभा. त्याच्या मागच्या रस्त्याला आम्हाला उभा केलं तुम्ही. मी स्वतंत्र राजा म्हणून इथं आलो आहे. मला मित्रांच्या रांगेत तुम्ही उभं करायला पाहिजे होतं. काय पद्धत झाली काय भागवायची. मला काही मिजास नाही तुमच्या या आलमगिराची. सांगतो मी दरबारातून ताड 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 पावलं टाकत राजा निघाला निघाला निघाला. अख्खा दरबार घाबरलेल्या सशासारखा हसा भक्त राजाकडे बघत होता. आणि शंभू राजांना प्रत्यय येत होता. हे सगळे सरदार दरकदार सैनिक पैशाने असतील मोठे सत्तेने असतील मोठे पण स्वाभिमान नावाची श्रीमंती फक्त माझ्या वडिलांच्याकडे आहे. स्वाभिमान नावाचा श्रीमंत फक्त माझा बाप या ठिकाणी आहे. या स्वाभिमानापुढं डोकं उचलून बघायच्या कोणाच्या बापाची टाप नाही झाली. त्या आवाजाला ऐकून राजाच्या आवेशाला ऐकून औरंगजेब तिथून उडी मारून जो आत निघून गेला तो किल्ल्यातनं 3 दिवस बाहेर नाही आला. इतका जो आवाज आणि मनुष्याला घाबरवू शकतो राजांचा संताप असा अनावर झाला. औरंगजेब तिथनं विचारत कोणको क्या हुआ. उनकी तब्येत बिघड गई. त्यांना बहुतेक मानाचा पोशाख दिला नाही म्हणून रागावले असतील. विषय मानाच्या पोशाखाचा नव्हता. विषय एकूणच मानसन्मानाचा होता. रामसिंग बाहेर जातोय. तुम्हाला खिलत द्यायला तयार आहेत. अरे खाड्यात गेले तुझे खिलत. आता माझं मुंडकं तुडून आत नेलंच तरी चालेल. मी तुझ्या आलमगिरासमोर येणार नाही कारण त्याला स्वतंत्र राजाशी कसं वागावं ही अक्कल नाही. ती अक्कल त्याला शिकवून मग मला भेट. राजे गेले निघून शंभू राजांनाही राजे घेऊन गेले. सगळा दरबार काव 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 करायला लागला. औरंगजेब काहीतरी करा काहीतरी करा. औरंगजेबाच्या डोक्यामध्ये विचार घडू लागला. काय करू या शिव्याचं काय करू या शिवाजीचं. कारण इतकी वाईट घटना झाली होती की माझ्या वाढदिवसाचा दिवस माझ्या राज्यारोहणाच्या आनंदाचा दिवस मला सन्मान देण्यासाठी काबूलपासून कलकत्त्यापर्यंत कलकत्त्यापासून कर्नाटकापर्यंत एवढ्या भारतातल्या सगळ्या प्रांतातले माझे सगळे सरदार दरकदार मला अभिष्टचिंतन करायला किंवा मला सलाम करायला ज्या दरबारामध्ये उभे त्या अख्ख्या भारत आर्यावर्ताच्या सगळ्या सरदारांच्या दखत मला शिव्या घालून एक माणूस बाहेर जातो निघून माझ्या दरबारातून. नाकच शिल्लक नाही कशाला बघू. याला जिवंत जाळू का मारू का तेला तळू का उभा कापू का काप करून ह्याचे सगळे जनावराला नाही नाही ह्यातलं काही करता येणार. कारण बाकीचे भावना विवश असले तरी औरंगजेब अतिशय हिशोबाला पक्का होता. कारण शिवरायांच्या सुरक्षेची जबाबदारी मिर्झा राजा जयसिंगांनी घेतली आहे. राजाच्या इथं केसालाही हात लागला तर दक्षिणेमध्ये आत्ता असणारा मिर्झा राजा बिथरे येईल. आणि मिर्झा राजा जयसिंगाची जर 40% फौज एकदम आलमगीराच्या विरोधामध्ये उठली तर विश्वासदर्शक ठराव जमायचा नाही. त्यालाही सैन्यातले किंवा मंत्रिमंडळातले किती टक्के कसे राखायचे अत्यंत धूर्तपणा असल्यामुळे औरंगजेब तिथे काहीच बोलेना. हम तयार करेंगे जो होगा तो हम तयार करेंगे. या मधल्या 10 दिवसाच्या काळात सुद्धा सातत्याने एकमेकांशी बोलणी चालू आहेत. आलमगीर म्हणतात काहीतरी समजूत काढा काहीतरी समजूत काढा. शिवरायांचा सातत्याने प्रयत्न एकच आहे. समजूत काढायची असेल तर मार्ग एकच. आमच्याशी प्रत्यक्ष समोर बसून बोलणी व्हायला पाहिजेत. माझ्या मनामध्ये किलमिश नाही.
मला माहिती आहे तुमच्याही मनात किलमिश नाही. मी दक्षिण प्रांताच्या माझ्या पुढच्या प्रगतीच्या दृष्टीने मिर्झा राजांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आलो आहे. काही केल्या शिवराय काहीही जरी म्हटले तरी आलमगीर त्यांच्याशी भेटायला काही तयार होईनात. हाच दरारा सगळा त्रासदायक होता. त्या वेळेला दरारा सुद्धा ताप देतो तो असा. जेव्हा काही एकमेकांच्या मनात किलमिशने आपण आपल्या दक्षिण प्रांताच्या विकासाच्या दृष्टी भेटणार नाहीत. आलमगीर भेटायला तयार नाही. तुम्ही मंत्र्यांशी, मला मंत्र्यांशी बोलायचं नाही. मी राजा आहे, राजानी राजाशी बोलावं. हे मध्ये कोण माझ्याशी सारखे त्रास देत आहेत मला. असं काय करता शिवबा तुम्ही? तुमचा मुलगा आहे ना 5000 मनसबदार, मुलगा 5000 मनसबदार आहे, तो मनसबदाराशी बोलेल, मी का बोलू? मी आलमगीरांशी बोलायला आलो आहे. मला आलमगीरांची भेट घडवा, नाही तर मला इथे जाऊ द्या. आई बापरे, हे एवढं प्रकरण करून हा मनुष्य जो इथून निघून गेला तर मग आपल्याला कोण जगामध्ये विचारेल? म्हणून शेवटी फुलाद खान नावाच्या नगर रक्षकाला बोलवून सांगितलं शिवाजी राजाच्या निवासस्थानावरती 5000 हशवांचा पहारा उभा करा, तोफासुद्धा तिथे ठेवा, आणि शिवाजी राजांना कोणालाही भेटायचं असेल आणि शिवाजी राजे कोणाला भेटणार असतील तर त्याच्यावर आपला नजरेचा नजरबाज आत पाहिजे. लक्षात घ्या, कोणीही चुकूनही समजू नका की शिवाजी राजांच्या हातापायात बेड्या घातल्या म्हणून. शिवरायांच्या भोवती पहारा बसवून औरंगजेबाने फक्त त्यांना नजर कैदेत ठेवलंय. नजर कैद या शब्दाचा अर्थ तुम्ही कोणाला भेट, आपण होऊन भेटू शकत नाही, तुम्ही अर्ज करावा लागतो की मला यांना भेटता येईल का. त्याच वेळेला त्यांना तुम्हाला भेटायचं असेल तर अर्ज करावा लागतो त्यांना भेटता येईल का. पण एकदा राजा पहाऱ्यात अडकला मात्र अशा बातम्या लवकर पसरतात. भस 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 वाऱ्यावर वार्ता आली आणि महाराष्ट्रामध्ये ती वार्ता बहुतेक लोकांना कळायला लागली. अर्थात राजांनी सूचना दिल्या होत्या म्हणून अराजक झालं नाही. अफेवर विश्वास ठेवू नका. या अफवा उठल्याच की राजे आता अटकेत पडलेत आणि आज तागायत औरंगजेबाच्या अटकेतून कोणीही सुटू शकलेला नाही, ना त्याचा बाप, ना त्याचा भाऊ, ना त्याचा शत्रू. इतका कडक पहारा ज्या औरंगजेबाचा असतो. रायगडावर जेव्हा बातमी आली असेल तेव्हा जिजाऊंची अवस्था कल्पना करा. महाराष्ट्रातल्या पंढरपूर तुळजापुरापर्यंत ही वार्ता ऐकू आली असेल त्या संत सज्जनांच्या हृदयाची काय अवस्था झाली असेल कल्पना करा. प्रत्येकाने भगवंतापाशी टाहू फोडला. भगवंता, गेल्या 700 वर्षामध्ये पुन्हा एकदा धर्माचं राज्य होणार का नाही या प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी आम्ही सगळे तपस्या करत तुझ्यासमोर बसलो आणि या परीक्षेचा शेवटचा निकाल देण्याचा ज्या क्षणाला समय होता त्या क्षणाला या का वार्ता आमच्या मनावर येतात? या कशासाठी वार्ता आमच्या कानावर येतात भगवंता? अरे पंढरी निवासा सख्या पांडुरंग, पंढरी निवासा सख्या पांडुरंग, पंढरी निवासा सख्या पांडुरंग, करी अंग संगा, करी अंग संगा भक्ताचिया, पंढरी निवासा सख्या पांडुरंग. काय रे वार्ता ही देवा? अरे भक्त कैवारिया होसी नारायण, भक्त कैवारिया, भक्त कैवारिया होसी नारायण, बोलता वचन, बोलता वचन वासुदेव हरी पांडुरंग हरी.
आता राजांचं कर्तृत्व फक्त आहे का? वा रे वा, आपण हा दृष्टांत पूर्वी ऐकलाय. माणसाला प्रचंड भीती झाली तरी सुद्धा एखाद्या वेळेला प्रयत्न न करताच तो हार्ट अटॅकने थांबतो किंवा संपतो. अर्थात भीतीच का, खूप सुख अचानक आलं तरी हार्ट अटॅकने माणूस थांबतो किंवा संपतो, अशी सुखाची सुद्धा कथा आहेत. एका डॉक्टरला रस्त्यामध्ये एक पेशंट सापडला, पडला होता बिचारा, त्याला उचलून त्याने दवाखान्यात आणला. गरीब होता बिचारा, पण त्याच्या खिशात लॉटरीचं तिकीट सापडलं आणि ते लागलं होतं, त्यामुळे श्रीमंत झाला होता बिचारा. 5 लाखाची लॉटरी लागली. डॉक्टर म्हणाले, हा भिकारी माणूस, अचानक त्याला 5 लाख मिळाले असं कळलं तर वेडा होईल, मरून जाईल, सुख नाही सहन करतायत. म्हणून डॉक्टरने त्याला हळूहळू सांगायला सुरुवात केली, भिकाऱ्या तुला 1 लाख रुपये मिळाले तर काय करशील? तो म्हणला, मी गॅरेज टाकीन, मी मेकॅनिक आहे, पण मला भांडवल नव्हतं म्हणून भीक मागत होतो. आहे माणूस चांगला आहे, स्टेबल आहे, सांगायला हरकत. मग 2 लाख मिळाले तर काय करशील? मग शोरूम घेईन ना. शाबास, माणूस चांगला आहे, स्टेबल आहे. आणि डॉक्टर सहज त्याला म्हणाले, आता खरं बोलायची वेळ आली ना, समजा तुला 5 लाख रुपये दिले तर काय करशील? त्याला वाटलं चेष्टाच करतोय डॉक्टर. भिकारी म्हणाला, मला 5 लाख मिळाले तर निम्मे तुम्हाला देईन. आणि असं म्हटल्यावर डॉक्टर मेला, कारण खरंच 5 लाख मिळाले होते हे फक्त डॉक्टरलाच माहीत होतं. अचानक आलेलं सुख संपलं. तर अचानक आलेली एवढी संकट असताना सुद्धा माणूस डगमगत सुद्धा नाही हो. अर्थात शंभूराजाला पोटाशी धरून काही काळ शिवबा रडले की जे स्वप्न घेऊन मी आलो होतो ते नाही जमत आहे. आलमगीरांचा स्नेह आपल्या दक्षिण प्रांताच्या विकासासाठी वापरायचा होता तो नाही जमत आहे. आता इथनं सुटणं तर भाग आहे. लक्षात घ्या, ही शिवरायांची दोन्हीही रूपं लक्षात ठेवली पाहिजेत. एक स्वतःचा स्वाभिमान दाखवण्यासाठी आग्र्याच्या किल्ल्यामध्ये दरबारामध्ये खनगर्ज गर्जना करून दाखवणं हाही पराक्रमच असतो. आणि सर्वनाशे समुत्पन्ने जर वेळ आली तर पटकन पळून जाणं हाही पराक्रमच असतो, त्याला कुणी भीती समजू नये. समयाचा ज्याला विवेक करता आला त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतात. आता शिवाजी राजांच्या मंत्रिमंडळाचं खरं काम सुरू झालं. त्यांच्याबरोबर रघुनाथ पंत होतेच, सोनोपंत डबीर होतेच, स्वतः हिरोजी फर्जन होतेच, बाळाजी अवजी होतेच, या सगळ्या लोकांनी दिल्लीमधल्या मंत्रिमंडळात शिरकाव सुरू केला. म्हणजे बोलण्याच्या दृष्टीने रघुनाथ पंत सगळ्यांना भेटायचे, काय हो आमच्या शिवाजीराजांची अशी इच्छा असताना सुद्धा आलमगीर एकदम त्यांना भेटच देत नाहीत, म्हणजे असं कसं न. आणि याला म्हणतात चातुर्य आणि याला म्हणतात पांडित्य. औरंगजेबाचा सगळ्यात वरिष्ठ असणारा सल्लागार जाफर खान, जो जाफर खान शिवाजी राजे आले की त्याला संपूर्णच टाकला पाहिजे म्हणून आग्रही होते, ते जाफर खान शिवाजी राजे औरंगजेबाचा अपमान करून निघून गेलेल्या दुसऱ्या आठवड्यात बोलू लागले की शिवाजी राजांची बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे. एवढा मंत्रिमंडळामध्ये बदल करता येतो. अर्थातच मधल्या काळामध्ये शिवाजी राजांच्या मंत्र्याची आणि जाफर खानाची बोलणी झाली आहेत, व्यवहार पुरेसे झाले आहेत. शिवाजी राजे तसा पुरेसा खजिना घेऊन आले होते, कारण इथले लोक पुष्कळशे बरेचसे कशाने काम करतात कल्पना होतीच, कारण शाहिस्ते खानाची सगळी पत्र वाचलेली होती, त्यामुळं कोण कुठल्या कामासाठी किती डील करतो. आता शेवटी पर्याय नाही होत, तुम्हाला एकदा गटार साफ करायचं आहे म्हटलं की गटारात उतरणच भाग आहे. मला घाण लागेल, बस वरती मारायला उपोषण करत असं नाही करून चालत. आता शेवटी चिखल हाताला लागल्याशिवाय डुकरं नाही बाहेर जाणार हे कळलं तर मग घ्यायचं चिखल हातात, काय करणार तुम्ही तिथे? त्यांना हाकलण्यापुरतं चिखल घेणंच भाग आहे हो.
तसं भ्रष्ट असलेली व्यवस्था बाजूला करण्यासाठी जर मला त्याच्यात जायचं असेल तर किंचित प्रमाणात मला भ्रष्टाचार करावाच लागतो. तिथे साधन सुचिता करत बसले म्हणजे जाऊ दे, पुढं कशाला बोलायचं सगळं. तेही काही चालणार नाही. असं नाही करून चालत महाराज. एखाद्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाऊन मला तिथला काही समजा चुकून चाललेला भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर कित्येक वेळाला भरती करण्यासाठी सुद्धा पैसे मागणारी माणसं असतात. अशा वेळेला पैसे देऊन भाग पडतं. बघा, तुम्ही पैसेच देऊन आत आलात, मग तुम्ही असं नसतं साहेब. पैसे देऊन जरी मनुष्य आत आला तरी सुद्धा अरे असं परत होता काम नाही, हे काम तो तिथे येऊन करू शकतो, पण हे करण्यासाठी आत उतरलं तर पाहिजे. कुठली शिक्षक म्हणून आम्ही सचोटी शिकवणार आफळे तुम्हाला? ओ शिक्षक होण्यासाठी किती द्यावी लागतात तुम्हाला? काय होण्यासाठी द्यावं लागत नाही, सगळं होण्यासाठी द्यावं लागतंय. मग किमान ते त्यावेळेला पुरता का होईना देऊन टाकले, आपण त्या पदापर्यंत पोचलो, आता ती सिस्टीम साफ करायला सोपं जाईल ना. अशा वेळेला भ्रष्टाचारानी सगळीकडे बरबटलेली माणसं असताना एक चांगल्या राज्याच्या निर्मितीसाठी काही क्षण तुम्हाला ते करणं भाग आहे. जाफर खानचा पैशानीच काम करणार असेल ओके, रघुनाथ पंतांच्याकडनं व्यवस्थित जे काही पोचायचं ते पोचलं, जाफर खाननी स्वतःचं मत बदललं. इतकंच नव्हे, शिवरायांचा औरंगजेबाला सगळ्यात राग आला तो या एका गोष्टीने आला की आजपर्यंत औरंगजेबाचं अख्खं आयुष्य गेलं शत्रूकडची माणसं फोडण्यात, पण आपल्याकडची माणसं सुद्धा फोडू शकणारा कोणी आपला बाप भेटेल असं त्याला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. तो आयुष्यात एकमेव माणूस त्याला आयुष्यामध्ये भेटला की जो औरंगजेबाची सगळ्यात वरची असलेली माणसं फोडून दाखवली त्यांनी. आग्र्यामध्ये औरंगजेबाचा असलेला मीर बक्षी त्याला राजांनी फोडला. त्याला हे बरोबर आहे का? शेवटी काय आता असं मला दिसतंय, असं मला दिसतंय की मी ह्या कैदेतच मरणार. असंच मला दिसतंय, मी ह्या कैदेतच मरणार. पण मीर बक्षी म्हणला ऐसा कुछ नाही होने वाला. क्यों? काबूलच्या किनाऱ्यावर म्हणजे अफगाणिस्तानच्या आसपास नेहमीच मारामाऱ्या होत असतात. हे औरंगजेबाचा माणूस म्हटला बरं की काबूलच्या आसपास अफगाणिस्तानच्या तिकडे नेहमीच मारामाऱ्या होत असतात. तसाच तिकडे एक आत्ता उठाव सुरू झाला आहे औरंगजेबाच्या सत्तेविरुद्ध. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी एक सेना पाठवायचीच आहे, तर आलमगीर बहुतेक असा विचार करत आहेत तुम्हाला काबूलच्या मोहिमेत पाठवावं. हे बरोबर आहे. औरंगजेबाला विजय पाहिजे का नकोय? का? अहो ज्या काबूलमधलं मला काहीच माहीत नाही तिथे मला पाठवून पराजय बांधण्यापेक्षा, ज्या दक्षिण प्रांतातलं मला सगळं माहिती आहे तिकडे पाठवून तुमची जी अर्धवट राहिलेली कामं आहेत, विजापूरची आदिलशाही तुम्हाला ताब्यात घ्यायची आहे, ती कुतुबशाही गोळकंडची तुम्हाला ताब्यात घ्यायची आहे, ही पटपट कामं मी तिकडे जाऊन नाही का करू शकणार? कॉमन सेन्स की बात आहे यार. काबूलमध्ये मला पाठवून मला काही जंगलातले ते वाळवंटातले दगडं का मोजायचे तुमची? कुठं कुठं आहे ती? तिथं जाऊन मी काय करणार आहे? आणि खरंच विजापूरची मोहीम अर्धवट राहिलेली होती. पुढे गोळकोंड्याच्या कुतुबशावर मुघलांना उतरायचं होतं पण उतरता नव्हतं आलं. पण तुमची इच्छा मी तिकडे जाऊन करतो ना पूर्ण. मी विजापूरवर चाल करून जातो तुमच्यातर्फे, गोळकोंड्यावर चाल करून जिथलं मला माहिती आहे. मला दक्षिणेकडे पाठवायचं सोडून तुम्ही काबूलकडे पाठवता, काय काबिल येते आपली सगळ्यांची? गंमत अशी आहे, शिवाजी राजांचं बोलणं ते मीर बक्षीला सुद्धा इतकं आवडलं, त्यांनी अर्ज बदलला दरबारातला जाऊन. म्हटलं आलमगीर हे बरोबर आहे की शिवाजी राजाला कसा काबूलला पाठवणार? त्याला तिथलं काहीच माहिती नाही आहे, त्याला दक्षिणेकडेच पाठवायला पाहिजे. औरंगजेबाला कळेना माझीच माणसं कसं काय असं बोलायला लागली तिथं. माझी हीच माणसं म्हणत होती याला मारला पाहिजे, हीच माणसं असं कसं काय उलट बोलायला लागलीत माझ्या विरुद्ध? नाही असं नाही, तुम्ही शिवाजीराजेची बाजू समजून घेतली पाहिजे आलमगीर. आणि तसं नसेल तर शिवाजीराजांनी त्यांचा संन्यास जाहीर केलाय हाही तिसरा अर्ज केला. शिवाजीराजांचा एक अर्ज असाही होता की मला काहीच नको, मला महाराष्ट्राचे राज्य नको, काहीच नको, काबूलचंही सैन्य नको, मी आता संन्यास घेणार, मला वाराणसीला पाठवा. औरंगजेब तेवढाही धुरत होता, तुम्हाला वाराणसीला जायला हरकत नाही, माझा सरदार तेथे आहे, तुम्ही त्या किल्ल्यामध्ये राहा, तो चांगली तुमची व्यवस्था करेल. आई डाव फासला. औरंगजेबाला अंदाज लागतोय मी वाराणसीला जाऊन काय करीन याचा, पण मी आता संन्यास घेणार, मी संन्यास घेणार
म्हणून माझ्यापाशी असलेली संपत्ती आता मला दानधर्म करून टाकायची आहे. मी बरेच हत्ती माझ्याबरोबर आणले आहेत. संन्याशाला काय करायचे आहेत हत्ती? ते मला दान द्यायचे आहेत. मी बरेच पैसे आणले आहेत. संन्याशाला काय करायचे पैसे? ते मला परत करायचे आहेत. आणि मी सैन्य आणलं आहे. संन्याशाला काय करायचं आहे सैन्य? मग ते मला परत पाठवायचं आहे. 2000 सैनिक महाराष्ट्रात परत पाठवण्याच्या नावाखाली महाराष्ट्रापर्यंत जाण्याचे परवाने काढून घेतले. संन्यासाची वतावणी करून औरंगजेबाला कळत नव्हतं का हो हे? पण मुद्दाम लक्षात ठेवा, हे सगळे जे परवाने मिळाले ते ह्या खालच्या मीर बक्षी आणि वजिरांनी केलेत. वरती औरंगजेबाला शिवाजीराजे सुटल्यावर कळलं की खाली आपल्याला न विचारता व्यवहार होतात. आणि हे ह्यांच्याकडनं मला सुद्धा न विचारता व्यवहार करून घेणारा कोणीतरी एक सवाई प्राणी या जगात आहे. औरंगजेबाला माहितही नाही खालती धडाधड बनावट रेशन कार्ड चालली आहेत. एकाच माणसाच्या नावे 10-10 मतदारसंघामध्ये नाव, बस बहुमूलन लोकशाहीच्या नावाने. आणि जे जिवंत आहे त्यांची कुठंच नावं नाहीत कित्येक वेळेला. घे शाहीन स्वतःच्या घरी लावून घे हाताला. काय करणार? कोणी आयुष्यात पाहिले कोणाची नावं कुठे ठेवली आहेत का कोणाची नावं काय नाही ठेवली? आपण आपले अभियानं करतो पण सगळी वरपर्यंत काही पोचवायचं नाही हो. औरंगजेबाला न कळता सुद्धा खाली 2000 लोकांची परवाने झाले. इतकंच नाही, तिथं कवी परमानंद नावाचे एक विद्वान ग्रहस्थ आले. शिवाजीराजांनी अर्ज केला की अतिशय मोठे कवी परमानंद आलेले आहेत, त्यांचा सत्कार करायचा आहे. सत्कार समारंभ कुठे? आमच्या हवेलीतच करणार ना, मी दुसरीकडे कुठे करणार? हो, त्यांच्याबरोबर आणखीन 20-25-30-40 जवळजवळ शास्त्रीय पंडित आलेत. हो, त्यांचासुद्धा सत्कार समारंभ आम्ही कुठे आमच्या हवेलीतच करणार ना. सत्कार समारंभाला परवानगी, हवेलीमध्ये दणक्यात सत्कार समारंभ. या सत्कार समारंभामध्ये त्या सगळ्या पंडितांना मानवस्त्र आणि असे सगळे खजिने उचलून दिले. सुखरूप रायगडाकडे जाऊ द्यात, पण पुढे आपण पळताना हे कुठे घेऊन जाऊ शकणार आहोत? हत्ती दान केले कोणाला? परमानंदांना. ते कुठं हत्ती घेऊन जायचे होते? कवी परमानंद म्हणला, राजे चाललंय काय? हत्ती आणि हत्तीनी 10-11 घेऊ काय? सर्कस का काढायची आपल्याला इथं? मी साधा एक पंडित आहे, वेदविद्या सांभाळणारा, एवढं प्रकरण लाटांबर. आपल्या हस्ते ते दक्षिण प्रांतापर्यंत जावे हा त्याच्या मागचा हेतू सगळ्यांच्या लक्षात आला होता. औरंगजेबाचा तिळपापड काय असेल कल्पना करा. एक मनुष्य निघून जातो ठीक आहे, पण तो सगळं त्याचे पैसे घेऊन जातो, त्याची माणसंही घेऊन जातो, त्याचे हत्तीही घेऊन जातो, तुझ्याकडं नद घालायला नाकसुद्धा शिल्लक न ठेवता सगळं घेऊन जातो, तुझी माणसं फोडून घेऊन जातो. अरे किती 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 ठिकाणी एखाद्याची फजिती करावी माणसाने. एक वाक्याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहे, तेवढं दूर करतो वाक्य. पेटारे भरून मिठाई पाठवायची परवानगी राजांनी मागितली हे बरोबर आहे, पण पेटाऱ्यात बसून राजे सुटले ही मात्र कथा आताच्या ऐतिहासिक पुराव्याला जुळणारी नाही. जोपर्यंत ते पुरावे उपलब्धच नव्हते तोपर्यंत ठीक आहे, जे उपलब्ध साधन पुरावे असतात त्या अंदाजानेच मनुष्य बोलत राहतो. पण जसजशी वेगवेगळी कागदपत्रं उघडकीला येतात, जसजसा अभ्यास संशोधन वाढतं, तसतसं माणसाने नवीन संशोधनाला बदललं पाहिजे. कारण मुळात जे पेटारे त्यांना पाठवलेत ते पेटाऱ्याचं वर्णन आता दिल्लीच्या काही कागदपत्रात सापडलं औरंगजेबाच्या ह्याच्यातल्या. ते सगळे बांबूच्या तट्ट्यांचे पेटारे आहेत, ह्याच्यात माणूस नाही बसू शकत. मिठाई मावेल ठीक आहे, मुळात माणूस बसवणं धोक्याचं पण आहे, कारण तो तलवार घेऊन पण नाही आता बसू शकत आतमध्ये. पर ते तट्ट्याची पेटारे असल्या कारणामुळे ते कुठल्याही हालचालीमध्ये फाटू शकतं. तेव्हा अशा कुठल्या तरी गोष्टीमध्ये हे होण्यापेक्षा राजांनी एक वेळ कुठल्या तरी सैनिकाचं किंवा कुठल्या तरी भोयाचं रूप घेऊन तिथून त्या गर्दीचा फायदा घेऊन निष्ठून जाणं हे थोडं स्वाभाविक आहे, ज्याच्यामध्ये मनुष्य संरक्षणाच्या दृष्टीने स्वतः स्वाधीन असतो. मी पटकन काही झालं तर तलवार काढू शकतो, मी आत अडकलो तर काहीच करू शकणार नाही, इतकं कोणी अडकणार नाही. एक
आणि दुसरं शंभूराजांनाही पेटऱ्यातनं पाठवलं यालाही थोडा आता इतिहास विरोध करतोय. कारण शंभूराजांना पेटऱ्यातून पाठवायची गरजच नाही आहे, कारण शंभूराजे काही देत नाहीच आहेत. हे 2000 सैनिक काही देत नाही आहेत, फक्त शिवाजीराजे काही देत आहेत. त्यामुळे शिवाजीराजे तिथे कैदेत असताना सुद्धा आम्ही जरा फिरायला जाऊन येतो म्हणून शंभूराजे अनेक वेळेला बाहेर पडलेत रामसिंगाबरोबर. किंबहुना औरंगजेब अनेक वेळेला सकाळी उठून मल्ल लोकांच्या कुस्त्या वगैरे बघायची त्याला खूप इच्छा असे, तसं तो मल्लांच्या कुस्त्या लावे. त्या कुस्तीगारांच्या तिथे सुद्धा शंभूराजांना रामसिंग एकदा घेऊन आल्याचं वर्णन आहे की सगळे मल्ल वगैरे तिथे एकमेकाशी कुस्ती खेळत होते. 8-9 वर्षाचं लेकरू औरंगजेबाला सुद्धा ते खोड्याकड्याची थोडी हौस मध्ये आली. बघ आमच्याकडे केवढे मल्ल आहेत, खेळशील का यांच्याबरोबर कुस्ती? आता कुठल्या का अर्थाने म्हणण्यात ते दम धाडकन बोलून गेले, खेळली असती, माझ्या योग्यतेचा कोणी दिसत नाही. कुस्ती होईल का नाही हा प्रश्न नाही, आपण कुठल्या वाक्याने विकेट काढावी समोरच्या माणसाची हे तर त्यासाठी वेगळं डोकत पाहिजे. खेळली असती, कोणी माझ्या योग्यतेचं दिसत नाही. हां, आता वकिली पद्धतीने याला दुसराही अर्थ आहे. पण कुठलाच मल्ल 10 वर्ष वयाचा नव्हता. ऑलिम्पिकला सुद्धा खेळताना वयाचा एक गट असेल का नाही? 50 आणि 10 अशी कशी तुम्ही स्पर्धा लावणार? माझ्या योग्यतेचं कोणी मला दिसत नाही. म्हणजे शंभूराजे कुठेही फिरू शकत होते, त्यामुळे मी फिरायला जातो असंही सांगून ते आग्र्याच्या बाहेर जाऊ शकतात, तर त्यांना पेटत घालायची गरजच काय राहिली? पर 1500-2000 सैनिक जे घोडेस्वारासकट बाहेर जाणार आहेत त्यांना परवानेच मिळालेत, त्यांना लपून जायची त्याहून काही गरज नाही. म्हणजे छपून जायचं काम फक्त राजांच्यावर आहे. म्हणून आता नवीन इतिहासाच्या गणिताप्रमाणे ही गोष्ट बरोबर आहे, कारण तो दिवससुद्धा निवडला 2 वेगळ्या अर्थाने. 16 ऑगस्टचा दिवस निवडावा लागला, म्हणजे जवळजवळ ते मेच्या तोंडावर तिथे आलेले असताना मे जून जुलै इथपर्यंत 2 महिने थांबावं लागलं. ह्या काळामध्ये एकमेकांचे पत्रव्यवहार चालू होते, प्रयत्न चालू होते. 2 महिन्याच्या कालखंडामध्ये तिथली माणसं फिरली. आणि जेव्हा मथुरेकडे कृष्ण जन्माच्या काळातला महोत्सव व्हायचा होता, त्याचे 2 फायदे. एक, मथुरेच्या दिशेनं बाहेर पडलं तर का जाताय याला एक सबळ कारण मिळेल, जे आग्र्याच्या कुठल्याही लोकांना अडवण्याला काही कारण नसतं. का जा रहे हो चौकीवर, जर तुम्ही सांगितलं नाही मथुरेकडच्या कृष्ण महोत्सवासाठी चाललोय तर तसंही काही अडवलं जात नाही. तर कृष्ण महोत्सवासाठी बाहेर पडणं हे एक सोपं कारण मिळणार आहे. दुसरं, कृष्ण महोत्सवाच्या आसपास सायंकाळी ज्या असतात त्या गडद अंधाराच्या असतात, जबरदस्त पावसाच्या असतात. साधारणतः त्या पावसाळी सगळ्या बाजूनं वातावरण असलं की तुमचे दस्तखत सगळे फार तपासत बसणं याच्यामध्ये चौकीदारांना फार रस राहत नाही. तो पावसात आधीच वैतागलेला असतो, पर अंधारात तो साधारण बघतो काय घोडेस्वाराचा न्यायचं आहे का. चलो 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 आगे चलो चलो आगे. ह्याच्यात तुम्हाला निष्ठाला खूप सोपी युक्ती आहे, घोडेस्वारासकट तुम्ही निश्चितपणे निष्ठू शकता. आणि तिसरं कारण, औरंगजेबाच्या दरबारातला एक श्रीमंत मनुष्य होता फिदाई हुसेन नावाचा, तो त्याची एक नवी हवेली बांधत होता. त्या नवीन हवेलीचं वास्तुपूजन म्हणजे शेवटच्या दिवसाचा वास्तुपूजन समारंभ हा 18 ऑगस्टचा होता. आणि बातमी अशी लागली होती की औरंगजेबाची मनीषा अशी आहे की आता शिवाजी राजाला नजर कैदेसाठी फिदाई हुसेनच्या वाड्यात हलवावा. ज्या योग्यता त्या वाड्यातली तळघरं आणि रस्ते फक्त फिदाई हुसेन आणि औरंगजेब दोघांनाच माहिती आहेत. आता या तळघरात कुठल्या बाजूला शिवाजीराजाचं काय झालं हे पुढच्या युगानुयुगे कोणाला कळायचं नाही. त्या वाड्यात शिवाजीराजांना हलवायचं ही तारीख अलीकडच्या इंग्रजी पद्धतीप्रमाणे 18 ऑगस्टची जाहीर झाली होती. जाहीर म्हणजे पेपरला आलेली नव्हे, औरंगजेबाच्या अंतर्गत गोटात ही तारीख आली होती की 18 ऑगस्टला शिवाजीराजा हलवायचा. पण 18 ऑगस्टला शिवाजीराजांना हलवायचं हे राजांना आधी आठवड्यावर कळतं, याला मुत्सद्दीपणा म्हणतात. की औरंगजेबाच्या दरबारातली माणसं आधी 7 दिवस सांगतात आमच्या आलमगीर तुम्हाला काहीतरी धोका करणार आहे, 18 तयारीत राहा. म्हणजे राजांनी तिथली माणसं आपली करावीत. पुन्हा एकदा मला पूर्वरंगाशी याचं नातं जोडायची इच्छा होती आहे.
हनुमंताचं कार्य कळतंय ना, की लंकेमध्ये जाऊन नुसती लंका जळून रावणाची फजिती नाही करायची, तिथला विभीषण सुद्धा मिळवायचा. हनुमंताने ज्या बुद्धिमत्तेनं रावणातलाही विभीषण हुडकून दाखवला, त्याला शोधून दाखवला, त्याला रामकार्याकडे आणून दाखवला, तसा शिवाजी राजांच्या या मंत्रिमंडळाने सुद्धा तिथं जाऊन याही मंत्रिमंडळातले कोणी चांगले असतील जे चांगल्याला पाठिंबा द्यायला तयार आहेत, चांगल्याला मदत करायला तयार आहेत, आणि अशा वेळेला कृष्णाष्टमीच्या त्या ठिकाणच्या महोत्सवाला जायचं ठरलं. राधे 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 गोविंदा राधे गोविंदा अनाथ बंधू राधे 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 गोविंदा राधे 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 गोविंदा राधे गोविंदा अनाथ बंधू राधे 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 गोविंदा राधे 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 राधे. सगळीकडे कृष्णाष्टमीची धूम आहे. शिवबांचं एक गंमत आहे का, ते रोज मिठाई वाटत नव्हते. मिठाई वाटप फक्त गुरुवारी चालायचं, पण चांगल्यातली चांगली मिठाई शिवाजीराजांनी खरेदी करावी म्हणून मिठाईवाले रोज त्यांच्याकडे पेटारे पाठवत सॅम्पल. ये मिठाई आपको अच्छी लगती है क्या, अगले गुरुवार को हम भेजने वाले हैं, वगैरह वगैरह वगैरह. म्हणजे पेटारे सारखे येत आहेत जात आहेत. मुद्दाम बैरागी लोकांना मिठाई वाटायचा समारंभ वाड्यासमोरच करत होते, त्यामुळं लोकांना पहारेकऱ्यांना गर्दीची सवय झाली. गुरुवार म्हटलं की गर्दी होतेच. हे 100 लोक येतात, 1000 लोक येतात, मग हे आमचे लोक विटा. मिठाई लांब जाऊन वाटायची नव्हती हां, आणि मुद्दाम गुरुवारचा दिवस निवडला होता. गुरुवारच्या दिवशी दर आठवड्याच्या गुरुवारी मिठाई वाटायची आहे, अनेक सॅम्पल दाखवायला यायची. आणि एक गुप्त पत्रातला उल्लेख सांगतो, त्यातली सँक्शन व्हायची ही मिठाई चालेल पुढल्या गुरुवारी. बुधवारी मला मिठाई आणून द्या, आपण गुरुवारी वाटूया. आणि एखाद्या मिठाईचा पेटारा फारच आवडला तर त्याच्यावर नाव लिहिलं जायचं, जाफर खानांकडे जाऊ दे. त्यामुळे शिवाजीराजांनी मिठाई आग्र्यातल्या बऱ्याच लोकांना खाऊ घातली आहे. त्या वाटपामध्ये सगळे पहारेकरी पण मिठाई खात होते. गुरुवारच्या वाटपामध्ये फोलाद खान पण मिठाई खात होता, म्हणजे ते फक्त आता कागदोपत्रीच पहारेकरी होते. चलो खाने को म्हटले सगळे एकाच पंक्तीला बसलेले होते शिवाजी बरोबर. एकमेकाचा हळूहळू असा विश्वास संपादन केला होता. फोलाद खानाला जर कोणी सांगितलं बेसावत राहू नको, शिवाजी पळून जाऊ शकते, अबे शिवाजी राजा तो संन्यास लेनेवाले आहे, इतकी सगळ्यांना खात्री शिवाजींच्या संन्याशाची. त्यामुळे संन्याशी माणसाकडून असं काही घ्यायला सगळे तयार. वा 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 वा. 16 तारखेची संध्याकाळ बाहेर पेटाऱ्यांच्या वितरणाचं काम चालू आहे. आज ऐतिहासिक पुराव्याप्रमाणे असं थोडंसं उघडकीला आलंय. पहिल्याच सुरुवातीला हिरोजी फर्जंद नाईक उतरवलेला. पहिल्यांदा निराजी म्हणून जे मंत्री होते ते पुष्कळसे शिवरायाकडे सारखे दिसणारे, त्यामुळे आधी निराजींना तिथे थांबवलं, नंतर निराजींनी तिथून सुटून जाण्याच्या वेळेला हिरोजी फर्जंदला त्या पलंगावर ठेवलं. पण शिवाजीराजांसारखा पेहराव घेऊन अलीकडचा जवळजवळ महिनाभर राजांनी हा उपद्व्याप केला होता की ते नेहमी पलंगाला पाठमोरे बसायचे आणि चर्चा करायचे. महिनाभरही सराव ठेवायला लागतो हा. ज्यावेळेस सगळ्या पहारेकऱ्यांना माहीत होतं की खिडकीतनं बघितलं तर महाराजांची पाठ दिसते, महाराज इकडे तोंड करून बसत नाही. प्रल्हाद निराजी जे होते ते राजाचे वेश घालून तिथे पाठमोरे आहेत. आणि भोयांचे पूर्ण चेहरे झाकलेले भोई आहेत. यातला एक चेहरा झाकलेला भोई या निमित्ताने उचलला. या काळात राजांचं आणखीन पण एक वर्णन आहे, त्यांनी दाढी साफ करून घेतली आहे. पण शिवाजीराजांची जी सगळ्यात मोठी ओळख होती ज्या पद्धतीची, ती ओळख त्यांनी पहिली बदलली, मोठ्या केसांची ओळख बदलली. म्हणजे एक न्हावी काम हवेलीत बोलवून झालं, केस कमी केले, दाढी थोडी कमी केली, ज्या योग्य तोंडावरचा पडदा बाजूला झाला तो पटकन कोणीच ओळखणार नाही हा माणूस तो आहे म्हणून.
पेटाऱ्याचा भोई म्हणून पटकन बाजूला होता 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 इकडे वाटप चालू आहे. गर्दीचा फायदा घेऊन चार माणसं फिरली, लांब गेली 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 गेली, एका विशिष्ट ठिकाणी घोडे तयार होते. घोड्यावर टांगा मारल्या, दस्तक सगळ्यांच्या हातात तयार होते. दस्तक घेऊन राधे 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 गोविंदा, ड्रेपरी वाले घ्या, वेश बदलले, साधूंचे संन्यासांचे वेश घातले, चौकीवर विचारतायत कोण आहे, मथुरेला कृष्णाष्टमी उत्सव, चलो 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 म्हणून दक्षिणेकडच्या रस्त्याने गेलेच नाहीत. जो रस्ता उत्तरेकडे जातो मथुरेला, त्या रस्त्याने बाहेर पडली सगळी माणसं, अर्थात गेले आधी मथुरेलाच. मोरोपंत नावाचे पेशवे होते मंत्रिमंडळात, त्या मोरोपंतांचे मेहुणे होते मथुरेला. त्या मथुरेला गेले, शंभूराजाने तिथं ठेवला. प्रल्हाद निराजींचा एक छोटा मुलगा, तसाच 10-12 वर्षाचा, हाही मुलगा शंभूराजांच्या बरोबर सोबतीला आणला होता कोणतरी खेळगडी पाहिजे. या दोनही पोरांना मथुरेत ठेवलं, कारण आपल्या जथ्याची सगळ्यात मोठी ओळख आपल्याबरोबर दोन मुलं आहेत अशी आहे, ती ओळख थोडी थांबवायला हवी. ती दोन पोरं तिथं ठेवली. आता आमच्या शंभूराजाचं कौतुक आहे ना, त्याने जर भोकाडा पसरला असता तर बाबा तुमच्याशिवाय मी इथं नाही राहणार. पोरांनी आश्वासन दिलं, आबासाहेब नका काळजी करू, रायगडी पोचताच तुम्ही पाऊस पाठवा, तोवर आम्ही सावधगिरीने राहू. अरे ज्या खांद्यावरती पुढच्या स्वराज्यासाठी डोकं टेकायचं ते खांदे काय बळकट आहेत राजांना 10व्या वर्षी कळले हो पोराचे. बाबा तुम्ही सहज जा राजे, एक एक प्रांत रस्ता बघा कसा विचित्र आहे. आग्रा ते महाराष्ट्र हायवे घ्यायचा नाही, आग्र्यापासून वरती मथुरा, मथुरेतनं ओडिसाकडे उतरा जगन्नाथपुरी, जगन्नाथपुरीकडून तिथून खाली उतरा बऱ्हाणपुराच्या शेजारून 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 जाता जाता खाली कर्नाटकात उतरायचं, कर्नाटकातनं गोवा, गोव्यातनं कोकण, कोकणातनं रायगड, जवळजवळ असल्यापेक्षा दीडपट जास्तीचा प्रवास राजाने केला. पण ह्याचा उल्लेख आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हा सगळा बैराग याच्या वेशात प्रवास जास्त झालेला आहे. आणि महत्त्वाचा एक मोठा मुद्दा आपल्याला कळेल की बैरागी माणसं भगवे वेश घातलेली, दाढी जटा असलेली, अंगाला भस्म फासलेली, हे घोड्यावरनं पळत आहेत खदडक खदडक खदडक. ऑब्जेक्शन नाही येणार, कोणी ऑब्जेक्शन घेईल की संन्यासी असेल तर पायी चालेल, एखादा नंदी बैलावरनं चालेल, हे घोडे घेऊन एक 50-100 संन्यासी आपल्या खदडक 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 ते हाऊ काय नाही बिलीव, हाऊ काय नाही बिलीव. याचं उत्तर लक्षात घेतलं पाहिजे की शिवराय अग्र्याला जाण्यापूर्वी असे घोड्यावरनं साधू संन्याशाच्या वेशामध्ये काही लोक फिरत ठेवतील अशी सवय लोकांना लावून दिली होती. आणि अशी सवय लोकांना लावणारं एकच व्यक्तिमत्व त्या काळातलं आहे जे रामदास स्वामींच्या नावे ओळखलं जातं, कारण त्या ठिकाणी त्यांचा मठ आग्र्यालाही होता, त्यांचा मठ मथुरेमध्ये सुद्धा होता, त्यांचा मठ जगन्नाथपुरीकडे सुद्धा होता, त्यांचा मठ खाली कर्नाटकाच्या तंजावरकडे पण होता, त्यांचा मठ तिथे गोव्यामध्ये पण होता, त्यांचा मठ प्रत्येक ठिकाणी. या सगळ्या हायवेवरती मराठी माणसं त्या ठिकाणी जाऊन एकमेकाला मदत करू शकतील. मग म्हणजे बुवा याचा उल्लेख का केला नाही, उल्लेख कसा करायचा, त्या मठातली माणसं अटक करून द्यायची तुम्हाला. अहो जे उल्लेख औरंगजेबाला सापडले नाहीत ते कसे सापडणार, ते उल्लेख करायचेच नसतात, ते तर्कानेच ओळखून घ्यायचं असतं की हा हायवे जो पकडला गेला याच्यावर प्रत्येक ठिकाणी मठ असलेल्याच ठिकाणी हायवे पकडला गेला आहे. आणि अशा तऱ्हेनं साधू संन्यासाचा वेश घेऊन घोड्यावरनं फिरणारी फक्त ह्या मठातली रामदासी माणसं होती, बाकी कोणीही नाथपंथी साधू घोड्यावरनं फिरत नव्हते तेव्हा, कोणतेही कापाली किंवा कोणतेही शाक्तपंथीय लोक घोड्यावरनं फिरत नव्हते तेव्हा. त्यावेळेला फक्त रामदासी ही एकच जमात अशी होती की जे लोक एकमेकांच्या मठांशी संपर्क करण्यासाठी सुद्धा घोड्यावरनं जात होते. स्वतः समर्थ रामदास स्वामी अश्वारोहणामध्ये इतके निष्ठात होते. काही गोष्टी तर्कानेच ओळखायला लागतात, प्रत्येक गोष्टीला असा पुरावा नसतोच. समजा उद्या सकाळी आपण पटकन उठलो ना, आपल्याला हा सगळंच्या सगळं पटांगणच नव्हे तर रत्नागिरीचे सगळे रस्ते ओले चिंब दिसले, आपण तर्क करतो का नाही की पाऊस असला पाहिजे काल रात्री झालेला, असं कोण म्हणतं का, तुम्ही बघितलं आहे का,
मी बघितलाय का, मग खरा कसा म्हणायचा, मग असं कोणतरी वेड्यासारखं विचारायला लागलं की मग त्याला विचारायचं, ठीक आहे मी खरं म्हणत नाही पण एवढं सगळं ओलं करायची तुझ्याकडे दुसरी काही व्यवस्था असली तर मला सांग आता, म्हणजे पुढच्या वेळेला टँकरनं बोलत तर तुलाच बोलवत जाऊ, इथं मुतायला काय करायचं असेल ते हरामखोर, तुझ्या अंगाचं एक विधभर जमीन ओली करायची अंगात ताकद नाही, एवढं सगळं ओलं केलेलं ज्या वेळेला दिसतंय त्यावेळेला तर्कानेच काही गोष्टी हिशोब करायच्या असतात, तर्काने काही गोष्टी मान्यच करायला पाहिजे त्याच्यामध्ये. कारण लक्षात घ्या, कारण लक्षात घ्या, कारण राय सुटून आल्यानंतर जे अनेक साधू संन्याशांना शिवरायांनी आहेर केलेत म्हणजे भेटी दिली आहेत किंवा बक्षिस दिली आहेत, यापैकी काही साधू लोकांना जमिनी दिल्या, काही साधूजनांना मठासाठी उत्पन्न लावून दिली, पण या सगळ्या गोंधळामध्ये समर्थ नावाची एकच व्यक्ती अशी आहे की जिला बक्षीस देण्यामध्ये किंवा दक्षिणा देण्यामध्ये शिवाजीराजांनी आपला एक किल्ला दिला. सज्जनगड म्हणजे परळीचा किल्ला आहे तो, शिवाजीराजांच्या 252 किल्ल्यातला एक किल्ला आहे. आहेर केवढा मोठा असतो त्याच्यावरनं समजलं पाहिजे प्रेम किती असतं ते. नेहमी लग्नात बघताना तुम्ही फार प्रेमाचे असतील त्यांना सगळे कपडे, त्याच्यापेक्षा बाहेरच्या प्रेमाचे असतील त्यांना फक्त पॅन्ट पीस, त्याच्यापेक्षा बाहेर असतील तर नुसते शर्ट पीस, त्याच्या पलीकडे असले की प्लॅस्टिकचे डबे, त्याच्या पलीकडे हातरुमाल, त्याच्या पलीकडे फक्त जेवण, चला बाहेर. आहेराची प्रत ठरलेली असते महाराज, आहेराची प्रत ठरलेली असते. जमीन देणं हा आहेर, पैसा देणं हा आहेर, आणि ह्याच्या तुलनेमध्ये एखाद्या संन्याशाला आपल्या संरक्षणाचा शस्त्रास्त्रांनी भरलेला किल्ला देणं, याच्यातच समजणाऱ्याने समजून घ्यायचं असतं की डील खूप मोठा आहे. एवढं डील असल्याशिवाय एवढे मोठे आहेर एकमेकांना केले जात नाहीत. आता एवढ्या आहेरानंतर सुद्धा खूप लोकांचं मत असं आहे की शिवरायांची आणि त्यांची ओळख नव्हतीच, साहजिक आहे, साहजिक आहे. ज्यांची ओळख नव्हती अशा अनेक लोकांना 50 वर्षसुद्धा आपण आपल्या महाराष्ट्रात पोचलेलं आहे, आणि जेव्हा ते नको त्या कारवाया करून गेले तेव्हा अरेच्चा हे इथंच होते वाटतं म्हणून काहीतरी शोध लागल्यासारखं आम्ही थापा मारलेले आहेत. ज्यांची ओळख नाही असे अनेक लोक इथं येऊन आमच्या ढिसाळ राज्य कारभारामुळे राहू शकतात, पण एवढे ढिसाळ शिवाजीराजे तर नक्की नसणार. ज्याची ओळखच नाही त्याला आपल्या संरक्षण मंत्रालयातला एक अख्खा किल्ला, समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर 10 वर्ष राहत होते, 10 मिनिटं नव्हे. ओळख नसलेल्या माणसाला मी भाड्याने सुद्धा माझ्या फ्लॅटच्या गाळ्यामध्ये राहू देत नाही, तर ज्याची माझी ओळख देख नाही अशा माणसाला मी माझा किल्ला देऊन त्या ठिकाणी 10 वर्षे त्यांचा निवास करून देईन. जाऊ दे, विचार करणाऱ्यांसाठी सगळं काही आहे, फक्त या आग्र्याहून सुटकेमधल्या 2 गोष्टी आणखीन अवघड आहेत, तेवढ्या लक्षात घेऊ आणि थांबू. उद्या थोडं लवकर या, याचं कारण आधी घागबुवांचा आपण सत्कार करणार आहोत, दत्तदासबुवा घागांच्या सत्काराला. जे 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 कीर्तनप्रेमी आहे, ज्यांनी ज्यांनी ते ऐकलं आहे, एखाद्या वेळी आम्ही आत्ता अशी इच्छा करतोय की त्यांना एक प्रार्थना करावी कृष्णात्रीच्या वसणाऱ्या एकदा परत त्यांच्या मुखातून ऐकण्यासाठी. खूप लोक अजूनही आतुर आहेत, त्यांची प्रकृती नाही साथ देते, पण आमचा तो आग्रह चालू आहे आपल्या सगळ्या मंडळाचा की बुवा तेवढं तरी म्हणा का त्यांच्या तोंडून ते ऐकण्यात जी मजा आहे ती जगात दुसऱ्या कशात नाही. अक्षरशः अजातशत्रू असा मनुष्य, कीर्तन क्षेत्रातले अत्यंत मोठे बुजुर्ग, त्यांचा सत्कार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि उद्या नुसता राज्याभिषेक नाही आहे, राज्याभिषेकाच्या आधी झालेली एक फार महत्त्वाची घटना तीही आपल्याला बघायची आहे, जी तानाजी मालुसऱ्यांचा पराक्रम आहे. गड आला पण सिंह गेला ती सगळी कथा आपल्याला उद्या पाहून मग राज्याभिषेकाच्या विषयाकडे जायचं आहे. म्हणजे महाराज राज्याभिषेकानंतरचं सांगणार का, ते ह्या महोत्सवात नको, अजून एखाद्या महोत्सवामध्ये त्या विषयावर बोलू. पण तूर्त शिवाजीराजांनी आपलं देवस्वरूप प्रगट करून लोकांनी सुद्धा भगवंताला सिंहासनावर बसवतात, तसं राजांना सिंहासनावर बसून हृदय सिंहासनावर हा देव कायमचा विराजमान झाला, या ठिकाणी आपण चरमसीमेवरती थांबू. त्या दृष्टीनं उद्या देवीचा गोंधळ पण म्हणायचा आहे, जी जी त्या त्या गोष्टीला आवश्यक असणारी गाणी आहेत ती म्हणायची आहेत. तर घागबुवा येणार असल्यामुळे मला सगळ्यांनी सांगितलं बुवा उद्याच्या पूर्वरंगामध्ये एक साकी, एक दिंडी, एक आर्या, एक चामर काहीतरी म्हण, यातले गमती आपण करू. उद्या पूर्वरंगाचा फार विषय नाही, पण राज्याभिषेकाचा
कोंडण्याचा सोहळा करण्यासाठी मात्र आपण आग्रहाने यायचंय. दोन महत्वाच्या गोष्टी आग्रहून सुटकेतल्या सांगतो की पुरे. ती महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात आल्याबरोबर शिवाजीराजांनी पहिली भूमिका अशी उठवली की संभाजीराजांचा मृत्यू झाला आहे आणि ही अफवा लोकांना खरी वाटावी म्हणून तात्पुरतं खोटं खोटं का होईना पण श्राद्ध कर्मासारखं केलं आहे. परिणामत खात्रीपूर्वक औरंगजेबापर्यंत बातमी पोचली की बहुतेक शंभूराजे संपलेच आहेत म्हणून औरंगजेबाने सगळ्या चौक्यांना आता हुकूम पाठवले की आता लहानपुरांच्या फार काही तपासण्या प्रवासात करू नका कारण बहुतेक ज्याला शोधत होतो तो नाही आहे. असे सगळे पहारे निर्धोक झाल्यावर शंभूराजाने त्यांनी आणलंय पण तोपर्यंत त्या त्रिमलांनी त्यांना सांभाळलं. त्या त्रिमलांचा सुद्धा इथे आल्यानंतर शिवाजीराजांनी सत्कार केला आणि आता मोठं धर्मसंकट आलं का ज्याचं श्राद्ध केलंय त्याला घरात कसा घ्यायचा. राजे आमचे सगळ्यांचे पुढचे धर्मपंडित असेत का. म्हणजे गेला म्हणून श्राद्ध केलं ना हो मग आलेल्याचं काय करतात बारसं परत बारसं करायचं ये रे त्याला काय और राजकारणातली गणित असतात ती गेला म्हणून श्राद्ध केलं होतं हो मग आता आलंय ना परत मग बारसं करून टाका म्हणले त्याचं नवीन संभाजीराजे आले म्हणले. राजे त्यालाही तयार असत हा एक प्रकार. आणि दुसरं या आग्र्याहून सुटकेमध्ये आणखीन दोन माणसांचे आभार मानले पाहिजेत. सोनोपंडबीर आणि रघुनाथ पंत कोरडे अर्थात आणखीन दोन माणसं तशीच आहेत हिरोजी फर्जन आणि मदारी मेहतर की ज्या लोकांनी शिवाजीराजे 16 तारखेला तिथून गेलेले एक दिवस दडवून ठेवलं होतं. फुलाद खानाला राजे गेले हे 18 तारखेला सकाळी कळलं. 17 अवघा दिवस आधी प्रल्हाद निराजे आत होते ती माणसं आली की हे हिरोजी फर्जन हेच मदारी मेहतर गडबड मत करना बहुत बहुत तब्येत बिघड गई आहे. राजे झोपलेले आहेत ठीक आहे. नंतर प्रल्हाद निराजीन ही माणसं सुटली तेव्हा हिरोजी फर्जनला तिथे थांबवला. हिरोजी फर्जनन मदारीची मात्र खरंच कौतुक केलं पाहिजे कारण त्यांनीच उषा रजया आणि सतरंजा याला करामतच आली पाहिजे. खरंच असा सुंदर आकार केला की लांबून कोणीही फसेल की हा माणूसच झोपलाय तसा अवघड असतो करून बघा घरी. साध्या उषा लोडांचा असा एक विशिष्ट आकार ठेवायचा आणि हेच दोघं बाहेरच्या पहारेकऱ्यांना सांगतात तब्येत बहुत बिघड गडी आहे हम दवा लाने के लिए चल रहे ठीक तरह से पहरा करो गादीवर. दोघं सटकली की तिथनं 18 तारखेला सकाळी फुलात खान आला काहीच आवाज नाही हू नाही चू नाही टू नाही पू नाही फू नाही चाललंय काय. तेव्हा महाराज आत गेले हे अरे गादीवर झोपलेत शिवाजीराजे पण पाय चेपायला कोणी नाही वारा घालायला कोणी नाही असं कसं काय झालं. राजाजी आप ठीक तर हो असं तो लोडाला विचारत होता. राजाजी आप ठीक तर हो ते पांघरून काढल्यावरची अवस्था त्या फुलात खानाची झाली. त्याच्या डोळ्यासमोर त्याचं मरण दिसायला लागलं गर 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 मेला त्या फुलात खानाच्या दिवसात माझ्यासमोरनं मी अख्खा 24 गादीचा पहारा करतोय पावलट शिरोमणी 5000 माणसं घेऊन मी उषांचा पहारा करतोय नॉनसेन्स. त्याला औरंगजेबासमोर जायचंच धाडस झालं नाही आणि म्हणून या दोघांचे मला आभार विशेषत्वाने आपल्यासमोर सांगायचे आहेत. राजांचं उरलं सुरलं तिथलं जे साहित्य आहे ते घेऊन जाण्यासाठी नेमके रघुनाथ पंत कोरडे आणि सोनोपंडबीर आग्र्यात परत आत आले होते आणि ते सापडले फुलाद खानाला. आता फुलाद खानाने राजांवरचा सगळा राग या दोघांवर काढला. तापत्या तव्यावर उभं करण्यापासून चापखाने फोडण्यापर्यंत ह्यांचं कोण आधी ऐकूनच घेईना मारताय का आम्हाला. तेव्हा त्यांना कळलं की फुलाद खानाची इच्छा वेगळीच आहे ते वेगळ्याच कामासाठी मारतायत. मला वाटलं होतं शिवाजीचा पत्ता मागण्यासाठी मारत असतील आपल्याला पण हे नाहीच चाललेलं त्याच्या डोक्यात. फुलाद खान सारखा म्हणत होता कबूल कर कबूल कर. म्हटलं काय कबूल करू या पळून जाण्यात रामसिंगचा हात आहे कबूल कर.
आई शपथ म्हणले, म्हणजे म्हणून आय टी एसचा प्रयत्न चाललाय होय म्हणले. म्हणजे मुख्य मुद्दा तिसरीकडंच आहे, हे वेगळ्याच कामासाठी मारामाऱ्या करायला बसलेत आमच्या समोर. म्हणजे ह्यांना फक्त फोलाद खानाची मानगूट सोडवण्यासाठी रामसिंगाला अडकवायचं आहे म्हणून मारहाण चालली आहे हत्येच्या. मग सगळ्यात सोपं झालं, पण तरीसुद्धा मला सांगा, या दोन माणसांनी तापल्यात